है। समझ सकते हो? लेकिन वो एक तरह से बात है, दस तो मैंने लगा और उन्हें सुनने का बोला, हाँ दस मुल्ला से नाम रोहित ने लक्ष्य जो रोहित ने कि नाम चाहिए मुझे तो थोड़ा लाइटिंग आ रही है और सिर्फ जाओ सिर्फ उस तरीके का एक लगा आई नहीं है मेरे को, बट एक आने से मैं पूछ रही थी अतः दस है टीएलपी सीपीसी कॉलेज में सब देखिए वहाँ टीएलपी सीरीज मैंने वैसे टीएलपी कॉलेज में सब सुनने आओ देखो मैं क्या सीएल लोगों ने जो तुम्हें लोग आसान जो ये को देखे जैसे तुम बोले टीएलपी कॉलेज में तर आम्ही असं विचार केला की आतापर्यंत आहे ना एक स्ट्रक्चर होता कोर्सला, एक जे कॉलेज लेवलच्या स्टुडंटनी फक्त लेक्चर जरी केले ना आरामात इंटरव्ह्यू वगैरे क्रॅक करू शकतात, पण आम्ही थोडंसं यावेळेस ना पुढे घेऊन गेलो या कोर्सला, कारण की रिक्वायरमेंट कशी आहे गोष्टींची, म्हणजे जे कंपनीत पण लोक आहेत ना त्यांचं म्हणणं आहे की सर डीएसए वगैरे विचारलं जातं आणि तुम्हाला माहिती आहे का डेटा स्ट्रक्चर, डेटा स्ट्रक्चर आहे ना आलं तर तुम्ही म्हणजे ते त्याच्यातलं मला गाणं आठवतं 83 पिक्चर पाहिला ना लहरा डेटा स्ट्रक्चर आलं ना तिरंगाच लहरण्यासारखं आहे, डेटा स्ट्रक्चर येत असेल तर, कारण ती अभिमानाची गोष्ट आहे माहिती का, डेटा स्ट्रक्चर येणे म्हणजे खायचं काम नाही आणि मग तुकाराम महाराजांचा वापर येते पाहिजे जातीचे गवळ्याचे काम नाही आज आषाढी एकादशी अरे चला आपली प्रार्थना पोचली देवापर्यंत असं म्हणजे नाही का सुट्टी घेऊन आषाढीचे वारीला जाण्यापेक्षा आपण काहीतरी नवीन सुरुवात करतो नाही का, म्हणजे डेटा स्ट्रक्चरची बॅच, आता याला डेटा स्ट्रक्चरची बॅच म्हटलं ना तरी पण काही हरकत नाही, डेटा स्ट्रक्चर बॅच असं देखील म्हणू शकता, पण तुम्ही बघा यावेळेस ना बूट कॅम्प असं नाव दिलं, वेगळं नाव पीपीए नाव होतं बॅचचं, पण बूट कॅम्प का तर पूर्ण स्ट्रक्चरच बदलून टाकलं कोर्सचं, एवढा नेक्स्ट लेवलला नेलं ना, तुम्ही कुठली पण कंपनी घ्या हे 3-4 लाखाच्या कंपन्या तर तुम्ही एक 10% लेक्चर साठी करूनही क्रॅक करा 10% म्हणजे कुठपर्यंतचं स्ट्रिंग पर्यंतचं अरे स्ट्रिंग सी मधलं तेवढे लेक्चर अटेंड केले ना तरी पण तुम्ही क्रॅक करा या लेवलला कोर्स नाही पण पुढे घेऊ आवाज नाही येत का अच्छा बर हे बघितलं ना जाऊया असो सांगत जाओ बर का मला हे माहित नाही तुमचं काय ते कसं आहे आम्ही बघतो म्हणजे व्हिडिओज वगैरे सगळेच बघतात युट्यूबला वगैरे ते पाहतो त्यांचं असं बॅकग्राऊंड वगैरे एकदम भारी असतो नॉलेज नाही तुम्ही ठरवायचं बॅकग्राऊंड भारी पाहिजे का नॉलेज कारण बॅकग्राऊंड कसं रे आणता येतं एडिटिंगचे एवढे स्किल्स आहेत ना आता मला इथनं डायरेक्ट काश्मीरमध्ये पण दाखवू शकतो म्हणजे तसं मी जाऊन आले 2-4 फोटो लावू शकतात माझे मागे स्वतःचे पण नाही म्हणजे असं होऊ शकतं की एडिटिंग एवढं भारी आहे गोष्टी आता की काही होऊ शकतं पण ते बॅकग्राऊंड वगैरे आता हे माईक बीक आता हे सांगतात मला माहित नाही नेमकं त्यांना आवाज येतोय की नाही तुम्ही एन्जॉय करा कारण ऑफलाईनला जेवढं एन्जॉय करता येतं ना तेवढं ऑनलाईनला नाही का माहिती का हे एक तांगडी घेऊन वरती असं जोडलेलं असणार फोनमध्ये बघत तिकडून कोणतरी आलं ते तिकडे बघणार नंतर बघ मग मास्टरला म्हणत तो एकटा बोलत राहा बिचारा जाऊ नका म्हणजे सिनेरियो नव्हतं ना मला हे ऑनलाईनचं स्ट्रक्चर आहे म्हणजे मला मी असं इमॅजिन करतो की ऑनलाईनच्या बॅचेसमध्ये लोक असं लेक्चर बघत असतात आणि असंच बघत असतात तुम्ही काय केलं 2 वर्षात तुम्ही म्हणले आमचे टीचर एकटेच बोलायचे आम्ही कुठं होतो बघा ना ऑनलाईन लेक्चर होते कोविडमध्ये तुम्हाला तेव्हा तुम्ही काय केलं लेक्चर सुद्धा ॲटेंड केले म्हणून तुम्हाला सांगतोय आत्ताच्या ज्या बॅचेस जे टार्गेट आम्ही केलेले आहेत गोष्टी की भारी लेवलला काय नाहीत बॅचेस कारण की लोकांची म्हणजे रिक्वायरमेंट वाढली कंपन्यांची म्हणून त्यांचं म्हणणं काय रिसेशनचं जमान आहे त्यांचं काय म्हणणं आहे टॅलेंटेड लोक पाहिजे चांगलीच लोकं पाहिजे सो आम्ही असं विचार केला की आपण स्ट्रक्चर आधीच्या कोर्स सारखं का ठेवायचं आपणही थोडंसं पुढे जावं असं नाही की गोष्टी सांगायच्या नाही आहेत आधीही सांगायचे होते आत्ताही सांगायचे पण आता स्ट्रक्चर बसवलं आता कोड जेवढे जास्त कोड त्या देखील कंपन्या विचारतात ना ते सगळे क्लासमध्येच करायचे असं ठरवलं आधी कसं होतं असाइनमेंट दिल्या जायच्या केल्या नाही केल्या ठीक आहे जे करायचे ते मला पाठवायचे आम्ही त्यांना रिप्लाय द्यायचो तेवढंच व्हायचं आता तसं नाही
एकेकाची जन्म कुंडलीच आपल्याकडे असावी यासाठी तुम्हाला पण दिसणार बाकीच्यांची कुंडली तुमच्या ग्रुपमध्ये असणार आहे. यासाठी ग्रुप्स बनवले त्यावेळेस थोडंसं वेगळा ट्राय केलाय कारण की प्रत्येक व्यक्ती ट्रॅक झाला पाहिजे. कारण फर्स्ट इयरच्या म्हणजे आता तुम्हाला सांगतोय सगळ्यात लहान व्यक्ती या बॅचला दहावीचे आहे म्हणजे दहावी पास झालेला. तुम्ही विचार करा बघता ते वाईट आहे ज्युनियर विनियर वाली पोरं आता येऊन पुढे झालं माहिती ना चिंटू मी सांगितलं आहे ना तो चिंटू येऊन तुम्हाला सांगेल हे बघ मी ॲप बनवलंय आणि तुम्ही म्हणाल अरे काय काय वापरलं मग तो तुम्हाला सांगेल डीएसएचे दोन तीन सॉर्टिंगच्या टेक्निक वापरल्या तुम्ही असं डीएसए तुला सॉर्टिंग येतं हा एवढे सॉर्टिंगचे प्रकार आहेत मला बायनरी सर्च वगैरे पण येतं असं जर तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला बायनरी सर्च हा शब्द देखील माहीत नसेल पेटवून घ्या स्वतःला ते आग लागली पाहिजे टिंब टिंबाला बघतो ना त्याशिवाय होत नाही गोष्टी. आणि त्या व्हायला म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की करा प्रॅक्टिस करा कोडिंग पाहिजे कोडिंग शिवाय काय नाही आहे इथे आहे ना म्हणजे तुम्ही किती पण बडबडा गोष्टी तुम्हाला कोड येत असेल ना तरच तुमची वाव आहे नाहीतर अजिबात वाव आहे. तर मी त्या कंपनीमधल्या लोकांबद्दल सांगत होतो आपल्या क्लासचे स्टुडंट आहेत एक एक दोन दोन वर्ष एक्सपिरियन्स असलेले ते बोलले सर टच कुठेतरी हरवतोय आमचा आणि आम्ही पण आता आपल्यातला एक मुलगा ॲमेझॉनला ऑलरेडी प्लेस झाला आहे क्लासमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल उत्कर्ष नामदेव. तर त्यामुळे या लोकांचं कसं आलं म्हणणं की सर आम्हाला पण क्रॅक करायचंय काय काय गोष्टी आहेत. मी जस्ट काही लोकांसोबत बोललो की किती लोक आहेत असे की ज्यांना खरंच क्युरियोसिटी आहे की आपल्याला खरंच क्रॅक करायचं. मी म्हणलं डेडिकेशन लागणार तुमच्या कॉल कंपनीचा टायमिंगच वेगळा असतो कंपनीचं माहिती आहे ना तुम्हाला सांगितलं तर 9 ते 6 असतं कंपनीचं टायमिंग पण तसं नसतं बरं का 9 ते 6 फक्त सांगायची वेळ 9 जॉईन करावं लागतं पण 6 संपत नाही 9 रात्रीचं मग त्या 9 वेळ जो असतो ना तो आपण एवढे ड्रेन झालेलो असतो ना आपल्याला नवीन काही करायची इच्छाशक्तीच राहत नाही आणि आपल्याला सुचतही नाही. आणि डीएसए वगैरे सारख्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन एवढं जबरदस्त लागतं ना. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय तुम्ही त्याच्यात उतरले पाहिजे तुम्ही एन्जॉय करू शकले पाहिजे ते जर एन्जॉय करू शकलात ना तरच डीएसए काहीतरी भारी लेवलला म्हणजे तुम्हाला जमू शकतं. कारण की कोणीच ना रट्टा मारू शकत नाही डीएसए ही चांगली गोष्ट कधीच कोणी रट्टा नाही मारू शकत. मी 100% सांगतो तुम्ही एक कोड पाठ करा तो कोड पाठ केला तर तिसऱ्या दिवशी नाही विसरला तर मी म्हणेन द्या डीएसए रट्टा मारण्याची गोष्टच नाही आहे डेटा स्ट्रक्चर. म्हणून तर बघा ना ॲमेझॉन वगैरे ज्या कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या कंपन्या सगळ्या 35-40 लाखाचे पॅकेजेस फ्रेशर्सला पण देतात त्यांचं काय म्हणणं नाही का तुझं बॅकग्राऊंड काय नाही आम्हाला घेणं दिलं नाही तू केमिकल इंजिनियर असू दे आम्हाला काही फरक नाही पडत तू कुठलाही बॅकग्राऊंड नाही तुला कोड लिहिता येतो का वेलकम. मग ह्या गोष्टी आहेत. मग माझं काय टार्गेट आहे ही बॅचेस अशी बनवायची ना तुम्ही ही बॅचमधनं एखादी कंपनी घ्या ना तुम्हाला कॉलेजला ज्या कॅम्पसमध्ये येतील त्या कंपन्या तुम्ही आरामात क्रॅक करायला नोड आहोत. तुम्ही ऑफ कॅम्पस पण जा जेवढं तुम्हाला आत्ता पॅकेज मिळेल ना आता थर्ड इयरचे लोक भरपूर आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगतो आता 180 वगैरे ज्या गोष्ट ॲडमिशन झाल्या ऑलरेडी असं होत नाही शक्यतो डेमो लेक्चरच्या आधीच ऑलमोस्ट फुल आहेत सी असं शक्यतो नाही होत गोष्टींना. आता मागच्या बॅचेसपासून तसं व्हायला लागलं मला माहित नाही की मे बी मी जास्त फेमस होत चालू असू दे असं म्हणजे मे बी असं असू शकतं की काही गोष्टी असतील ना काहीतरी फॅक्टर असतील ना त्यामुळे असं होतं. नाहीतर आमचं कसं असेल तर माहिती का मी तुम्हाला सांगतो की आधी ना बरेचसे डेमो लेक्चर्स घ्यावे लागायचे मग मुलं ठरवायचे घ्यायचे की नाही ऍडमिशन त्यांचं स्वागत वेगळा होता आधी कारण त्यांना वाटायचं की हे काय शिकवणार आपल्याला. पण डेमो लेक्चरला आलेलं ना ऑलमोस्ट लोक ऍडमिशन घ्यायचे पण डेमो लेक्चरला येईपर्यंत पण ह्यांचे ना म्हणजे नाही का एखादा विद्यार्थी जो आधीच्या बॅचचा असायचा तो त्याच्या मित्रांना सांगायचा अरे ये डेमो लेक्चरला बघ तरी काय सांगतो त्यानंतर तू ठरव. ह्या बाईचं ते म्हणणं काय असेल नाही मला नाही इच्छा नाही का जर चुकून ओढून ताळून तो आला ना तो जाताना त्याला सांगतो बरं झालं तुम्हाला आपलं मी काही सोडत नसतो आता क्लास. म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही इथे या समोर गोष्टी दिसतात तुम्ही ना चित्र ज्या गोष्टी आहेत ना रंगरंगोटीवाल्या गोष्टी तुम्ही बघा ना कुठलं तुम्हाला बोर्ड दिसला बाहेर बोर्ड टेक्नॉलॉजीज मोठा लावला बॅनर आमच्या यशवंत गुणवंतचा कुठं बॅनर दिसला नवलेच्या चौकात किंवा तुमच्या कॉलेजच्या बाहेर आमच्या 35 लाखाला एक विद्यार्थी प्लेस झाला असलं असं नाही केलं रे कधीच. मार्केटिंग 0 आहे मार्केटिंग नकोच आहे आम्हाला कारण की माझं काय म्हणणं आहे माउथ टू माउथ पब्लिसिटी आहे तुम्हाला सांगणारा व्यक्ती हा तर असा स्टुडंट आहे असे बरेचसे लोक इथे बसले त्यांचे बहीण भाऊ ऑलरेडी क्लासचे स्टुडंट आहेत त्यांनी धडधडीत सांगितलं की तू जा तू बघ ते काय सांगते मास्तर आणि मग ठरव एवढंच सांगतात. आणि त्यामुळेच आहे ना आत्ता आम्ही असं ठरवलं की अरे आपली जी लोक आहेत ना जी कंपनीत गेल्यानंतर आहे ना एकदम अशी हे झाले रे निवांत 4.5 लाखाचं पॅकेज तुझं सर समाधानी आहे 4.5 लाखाचं ओके सर काय प्रॉब्लेम नाही. माझं म्हणणं काय होतं माहिती आहे का माझ्याशी जी लोक बोलायचे ना
म्हणजे अजूनही खूप लोक मेसेज करतात, स्विच करायचं असतं त्यांना, सारखे मेसेज करतात, सर कुठली कंपनी, सर रेफरन्स देऊ शकता का? मी देतो त्यांचे रेफरन्स, कारण की आहेत त्यांना कंपन्या लागू शकतात. मग मी असं म्हणतो की तुला 4-5 लाखाचं पॅकेज आहे ना, तर तू डबल पेक्षा जास्तचा पॅकेज ट्राय कर, जेणेकरून आहे ना तुलाही कळेल की तुला काय प्रिपेअर करायचंय, कशा गोष्टी असतील, आणि चांगली कंपनी असेल, तुला काम करायला आणखी मजा पण येईल. मग मी त्यांचे रेफरन्सेस कसे द्यायचे? मला एक जाणवली काय गोष्ट माहिती का, जी लोक अशी कम्फर्ट लेवलमध्ये गेलेत ना, कम्फर्ट झोन आपण म्हणतो ना एकदम निवांत, कंपनीमध्ये गेल्यानंतरचा एक झोन तयार होतो की चला पैसे पण येतात, महिन्याच्या महिन्याला 30 तारखेला पेमेंट येतं, निवांत. मग प्लॅन असतो की आता हे कसे घालवायचे, तोच टार्गेट असतं की कसं स्लॉटमध्ये उडवायचे, म्हणजे चुकीचं घेऊ नका, ठीक आहे, उडवायचे म्हणजे कुठेतरी घालवायचे पैसे, असंच असंच टार्गेट असतं लोकांचं. मग ती लोक असं मग ते निवांत होऊन जातात, शिकायला मागत नाही नवीन नवीन. पण काही लोक क्लासची अशी आहेत की ज्यांचं म्हणणं असं होतं की मास्टर जर आपल्याकडचा एक विद्यार्थी प्लस होऊ शकतो तर आम्हाला पण सांगा, आम्ही पण याच्यामध्ये काहीतरी करू, आम्हाला पण जायचं आहे या कंपन्यांमध्ये, आम्ही कसं प्रिपेअर करू. मग मी ठरवलं की तुम्ही करा कोर्स करा हा, मी त्याच पद्धतीने डिझाईन करेन. म्हणून हा कोर्स ना अशा पद्धतीने डिझाईन केला. आता पहिल्या वर्षीचा एखादा विद्यार्थी, आता तो 10वी पास झालेला विद्यार्थी, तुम्ही विचार करा ना, जर या 3.5-4 महिन्यात त्याचं सगळं DSA वगैरे झालेलं आणि तुम्ही म्हणाल पण सर तो 10वी पास झालेला आहे, त्याला कसं कळणार ती जबाबदारी माझी. 5वीचा विद्यार्थी आणला ना तरी मी त्याला शिकवेन, हे मला माहिती आहे 100% माहिती. फक्त एक गोष्ट काय असते माहिती का, कन्सिस्टन्स. मी घरी नाही येऊ शकत तुम्हाला घ्यायला रोज, तुम्ही फक्त इथे या आणि बोर नाही होणार. आता एवढे वर्ष तुम्ही म्हणजे नाही का, मागच्या वर्षीपासून काही लोक आहेत, नाही मागच्या वर्षीपासून बरोबर डिसेंबरपासून आहेत, काही लोक डिसेंबरपासून माझ्याकडे शिकतात, गेल्या डिसेंबर कोविड नंतरचा, कोविड पूर्व कोविड नंतर असं, आता माहिती ना इसवी सन पूर्व इसवी सन नंतर असा जो प्रकार होता तसा कोविड पूर्व कोविड नंतर. कोविडच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी लॉसमध्ये, म्हणजे नाही का खूप प्रॉब्लेम आले. आता रिसेशन बघा ना, तेव्हा रिसेशन नव्हतं, तेव्हा IT सेक्टर किती बूम मध्ये होतं. आता बघा बरं स्टार्टअपचे कसे लागले डबल कोट मध्ये, कळत ना तुम्हाला, 18 वर्षाच्या खालचं नसावं ते जे ऑनलाईनच असेल कोणी, ठीक आहे तुम्हाला कळेल. म्हणजे लागेलच ना कधी ना कधी, कॉलेजला गेल्यावर कळतं. शाळेमध्ये काही नाही होतं असं, शाळेमध्ये पॅरेंट्स असतात की नाही का ठीक आहे काही झालं बाळा टेन्शन नको घेऊ होऊन जाईल. पण कॉलेजमध्ये जेव्हा उच्चपदी करतो ना आणि त्या घरी कळू नये असं आपल्याला वाटतं तेव्हा आपण म्हणतो नाही लागलेलं मजबूत थोडक्यात वाचलो. म्हणजे हे जे सिनेरिओ आहे ना ते कॉलेजला गेल्यानंतर करतात. मग मी कसं विचार करतो बघा ना, जी लोक लहान पण आहेत म्हणजे कमी आहेत असं, ते जर लवकर शिकतात गोष्टी, असं नाही की अवघड आहे, अवघड काहीच नाही. ते तुम्ही युट्यूबवर बघा ना लोक, ते ना मुद्दाम असं सांगतात तुम्हाला, त्यांना तसं दाखवायचं असं नव्हते का, मी काय मेहनतीने ही कंपनी क्रॅक केली, खूप मेहनत केली मी, माझं सरळ 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 म्हणणं काय माहिती का, एक प्रोग्रामिंग लँग्वेज नीट शिकायची, DSA वगैरे सोपं आहे. मुलांचा प्रॉब्लेम काय माहिती का, सर्च करतात, जर मला अमेझॉनला प्लेस व्हायचं तर मी कसं होऊ, तिथे धाडकाने तिकडून कोणीतरी किंवा सिरीला विचारलं अलेक्साला विचारलं, अलेक्सा काय म्हणते डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम्स माहिती आहेत का, सोडं नाही म्हणते घरी जा, म्हणजे असंच पद्धतीचं आहे. मग हा बंडे काय करतो माहिती का, डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम, वाव अच्छा, मग सर्च करतो डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदमचे व्हिडिओज, बुक्स कोणते, मग तो बुक्स वगैरे विकत घेतो, कारण की तो बघा ना ते 5-10 मिनिटाचं जे गोष्ट असते ना की त्याला काय दिसत असतं माहिती का, 40-50 लाखाचं पॅकेज, त्याला ती लोक अशी दिसत असतात समोर जी त्याला डिवचत असतात नेहमी, तुझ्याकडनं काय म्हणत काय नाही करू शकत, त्याच्यात घरचे पण असतात कधीतरी बघा ना. आता घरी गेलात म्हणजे आता कसं कोविडमध्ये घरीच होतात तेव्हा तुम्ही खूप काय काय ऐकलं असेल घरच्यांचं, नाही का फोनच घेऊन बसते वगैरे वगैरे. तुम्ही म्हणता की टीचिंगच आता डिजिटल आहे ऑनलाईन होते, मी मोबाईलमध्ये लेक्चर बघतोय, तुम्ही काय बघता ते तुम्हालाच माहिती, मी तर नको बोलायला तुमच्याकडे ठेवायला गोष्टी, ठीक आहे आपण काय काय बघत असेल इतर गोष्टी देखील, ठीक आहे. तर सिनारिओ बघा ना कसं आहे, लोक असे सांगतात ना की हे डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम अवघड आहे, एवढं भारी आहे या गोष्टी. आता बघा भारी तर 100% आहेच, नो डाऊट भारी नाही असं नाही, एक नेक्स्ट लेवल आहे. जर तुम्हाला DSA येत असेल ना तर तुम्हाला कुठलीही गोष्ट अवघड कधीच वाटणार नाही, काहीच नाही अवघड वाटणार, कारण डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम तेवढं दमदार आहे. मग बघा व्यक्ती काय करतात, युट्यूबला जातात, एखाद्याचा व्हिडिओ कोणाचा तरी व्ह्यूज जास्त असतात बघा ना, मिलियन्स मध्ये व्ह्यूज असतात, 2 मिलियन वगैरे, मग तो बोलतो की अरे वा डेटा स्ट्रक्चरचे याचे लेक्चर भारी दिसतात. ऍक्च्युली भारी पण असतात लेक्चर बरं का, एवढे व्ह्यूज झालेले. पण हा बंड्याला एक प्रोग्रामिंग लँग्वेज नीट माहिती नसते, हा डायरेक्ट DSA शिकायला,
शिकायला गेला की त्याला रिकर्शन हा शब्दच नीट माहिती नसतो, तर ह्याला रिकर्शन शब्द माहित नाही, बायनरी सर्च कसं करणार? आता बघा बरं, कितीतरी लोक माझे जे शब्द ऐकून त्यांना पण असं होत असतो हे काय बोलतो, काळजी करू नका, हे सगळे शब्द आपल्याला लेक्चर मध्ये येतात, बरोबर आहे का? पण ना मग तो तिथून आहे ना रिकर्शन शब्द ऐकतो, म्हणतो ऐका हे काय, मग तो व्हिडिओ मधला माणूस पण सांगत असतो, जर तुम्हाला रिकर्शन चांगलं येत असेल ना तर तुम्हाला कळेल मला काय बोलायचं. मग हा जो आहे ना तो स्वतःचं एक मत तयार करतो व्यक्ती, डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम खूप अवघड आहे बरं का, कोणाच्या पण बसची बात नाही. झालं तयार ते मत तयार झालं की तो काही तिथपर्यंत जात नाही त्या पुस्तकांपर्यंत, ना त्या युट्यूबचे व्हिडिओ बघून काढतो, काहीच बघत नाही, आणि तो अजून 20 लोकांना सांगतो, नाही का ते चेन इबीज आठवते का, ते काहीतरी असतं ना, ते एक मी एक जॉईन करतो 3 लोकांना ते फालतूगिरी एकदम, नाही का, चेन मार्केटिंग वगैरे, याची ती मार्केटिंग एवढी जबरदस्त असते ना, मग ते कॉलेजच्या पोरांपर्यंत पोहोचतो सगळे, मग त्यांना असं होतं की डी एस सी खूप अवघड आहे, मग कॉलेजचे शिक्षक पण सांगतात डी एस सी अवघड आहे, शिक्षकही सांगायला लागतात डी एस सी अवघड आहे, का त्यांनी पण केलेलं नसतं. म्हणजे वाईट असं चुकीची गोष्ट घेऊ नका, म्हणजे खरं सांगतोय बरेचसे शिक्षक असतात असे की जे हाडाचे शिक्षक जे करतात ऍक्च्युअली गोष्टी कोड करत असतात, सगळे शिक्षक असे नसतात, सगळ्या शिक्षकांचं ते नसतं, म्हणजे एम नसतं की आपल्याला कोडिंग करायला पाहिजे असं नसतं, त्यांचं काय म्हणणं आहे, मी इतर दुसऱ्या डिपार्टमेंटचा शिक्षक, मला इथे टाकलाय ना, मला पुस्तकात वाचून सांगायचे, माझं एवढंच म्हणणे हा शिक्षक आहे ना, तर याला पुस्तकाची गरज का पडते, याच्या डोक्यात सगळं पाहिजे. आता माझ्याकडे जेवढे विद्यार्थी आम्हाला म्हणजे शिकवणच असे गोष्टींची की आम्ही कधीच आहे ना असं बघून वाचून सांगत नाही, कधीच नाही, माझं काय म्हणणं आहे, हे मी शिकलोय ऑलरेडी एवढ्या वर्षांपासून, तर मी ते तुम्हाला जसं आहे तसं सांगतो, कारण कोणी कुठला प्रश्न कसा विचारायला ना काही सांगता येत नाही, तुम्ही रेडी राहिले पाहिजे. समजा मी सिग्नल, आपण सिग्नलवरनं चाललो, कुठल्या तरी सिग्नलला तुम्ही भेटला आणि मी गाडीतून चाललो, तुम्ही पण तुमच्या गाडीमध्ये आहात, तुम्ही काच खाली घेतल्या आणि ऑन दिला, मला म्हटलं मास्तर सांगा बरं हे कसं चालतं ट्री, मला तिथं पण गाडी थांबून एक्सप्लेन करता आलं पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. आता हे हास्यास्पद गोष्ट आहे माहिती का, असं म्हणून काय असेल सिग्नलला मी काय विचारतो, मी सारखं विद्यार्थ्यांना तेच म्हणत असतो, तुम्ही एवढं भारी शिका ना रट्टा नाही मारायचं, चांगली गोष्ट कन्सेप्ट समजली पाहिजे, कुठे पण चालता चालता तुम्ही गाणं गुणगुणताय, तुम्हाला कोणतरी भेटला त्यांनी तुम्हाला विचारलं ही कन्सेप्ट सांग बरं, त्यावर इथे एक्सप्लेन करतो तुम्हाला रिअल टाईम एक्झाम्पल, तुम्हाला जे आजूबाजूला दिसतं ना ते सगळं कोडिंग मध्ये सगळं बसवत येतं, डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम, तुम्हाला असं वाटतं त्याच्यातून इंग्लिश घ्या ना, तुम्ही रस्त्याने रोज इंग्लिश बघता कसं लेक्चरला बघा तुम्हाला कळेल, मी तुम्हाला सांगेन की रस्त्यावरचं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगत होतं तिथं पण इंग्लिश आहे, म्हणून काय एवढं सगळं बसतंय. आपलं कसं होतं माहिती का, आपण ना ती कॉन्सेप्ट घ्यायचा विचार करतो, इंग्लिश 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 मला लक्षात ठेवायचं, इंग्लिश कसं आहे त्याच्यामध्ये डब्ल्यू कसं आहे सिंगली कसं आहे सर्क्युलर कसं आहे, का पाठ करायचं, जर कन्सेप्ट सोपे आहे तर रट्टा का मारायचा, आणि रट्टा मारून डीएससी खरंच होत नाही बरं का, खरंच होत नाही. तुम्हाला सांगतो त्याच्यात पण आहे ना सी सी प्लस प्लसच्या बॅचमध्येच आम्ही डीएससी एवढा स्ट्रॉंग लेवलला का घेतो, इतरही बॅचमध्ये होऊ शकतं, म्हणजे पायथन डेटा स्ट्रक्चर जावा डेटा स्ट्रक्चर होऊ शकतं, पण तुम्ही ना आवर्जून व्हिडिओज बघा, जी लोक अमेझॉन वगैरे मध्ये क्रॅक केलेले एक्झाम्स आहेत ना, ज्यांनी अमेझॉन वगैरे क्रॅक केले त्यांनी युट्यूबवरती त्यांचे चॅनल्सवरती सांगितले. आता मी ह्या कंपन्यांबद्दल का बोलतोय हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, मी ह्या कंपन्यांबद्दलच का बोलतोय, कारण आता एक गोष्ट सांगून ठेवतो, जेव्हा आपल्याला लांबपर्यंत जायचं आहे एक आपलं टार्गेट सेट आहे, मधल्या गोष्टी आहेत ना ऑटोमॅटिकली अचीव्ह होतात, आणि या तुमच्या छोट्या छोट्या कंपन्या आहेत ना या सुरुवातीलाच आहेत, 4-5 पावलं टाकल्यानंतर, हे 3.5, 4.5, 5, 6 लाखाचे पॅकेज देणारे कंपन्या आहेत ना, हे तुम्ही सुरुवात करा, तुम्हाला लिंकलिस्ट ॲरे स्टॅक आणि क्यू एवढं जरी आलं ना तरी तुम्हाला ह्या कंपन्या आरामात क्रॅक होऊन जातात, पण ज्या कंपन्या 10-10 लाखाचे पॅकेज देतात 15 लाखाचे पॅकेज देतात त्यांचं असं म्हणणं असतं की तुला ग्राफ एंट्री आलं पाहिजे, अमेझॉन वगैरेच्या कंपन्या म्हणतात तुला लिंक कोड वगैरे वरचे कोड सॉल्व्ह करता आले पाहिजे, तुझं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल भारी असलं पाहिजे, तुझं डीएसए वगैरे नेक्स्ट लेवल असलं पाहिजे तर तुला आम्ही घेऊ. आता तुम्हाला सांगतोय स्पेसिफिकली सी सी प्लस प्लस डेटा स्ट्रक्चर मध्येच, म्हणजे सी सी प्लस प्लस बरोबरच डेटा स्ट्रक्चर का शिकावं, तर तुम्ही युट्यूबला पण बघा, बऱ्याचशा लोकांनी सांगितलं जे ऑलरेडी अमेझॉन वगैरे क्रॅक केले. पायथन मध्ये तुम्हाला माहिती आहे का केवढे सोपे सोपे कोड असतात, पायथन सोपी लँग्वेज आहे माहिती आहे, खूप सोपी लँग्वेज म्हणजे खरंच सोपी आहे, म्हणजे काय आता तुम्ही असं म्हणाल की मग का शिकायची सर सोपी लँग्वेज आहे, किंवा मग काहींचं असं म्हणणं असतं सोपी आहे तर तीच शिकायला पाहिजे, दोन्ही चुकीच्या गोष्टी नाही आहेत आणि दोन्ही पूर्णपणे बरोबर पण नाही आहेत गोष्टी, मी खरं सांगतोय. बघा पायथन तुम्हाला एकदा एखाद्याला आता तुम्हाला रिव्हर्स करणे कळतं ना सगळं, भले तुम्ही नवीन असाल तरी तुम्हाला मी सांगितलं एक लाईन आहे आपल्याकडे अशी 10 मुलं उभी आहेत एका सलग लाईनमध्ये आणि मी तुम्हाला सांगितलं यांना रिव्हर्स कर, जो शेवटचा मुलगा आहे ना तो पहिला आला पाहिजे, पहिला आहे तो शेवटी गेला पाहिजे, रिव्हर्स आला पाहिजे बरोबर,
मग तुम्ही काय कराल, तुम्ही त्या मुलांना इन्स्ट्रक्शन द्याल, अरे असा आहे उलटा आहे या साईडने तू पहिला आहे मग असं शिफ्ट करायला लावून, बरोबर का? आता ही शिफ्टिंग होणार सगळ्या मुलांचं, सगळ्या लोकांचं पोझिशन चेंज झालं बघा ना, शून्यापासून शून्य नंबरला एखादा होता, कारण सी सी प्लस प्लस सगळ्यामध्ये शून्यापासून चालू होतात गोष्टी, म्हणजे ना अरे अरे शून्यापासून चालू होतो, लक्षात ठेवा आपण कोडर आहोत, आपली सुरुवात एक ने नाही व्हायला पाहिजे, शून्यापासून व्हायला पाहिजे, म्हणून माझं वाक्य प्रत्येक लेक्चरला असतं शून्यातून शिकूया, बघ काय काय लोक बोलतात कारण त्यांनी ऐकलं वाटतं, शून्यातून का शिकूया, तर शून्यच ॲरेचा आहे आणि माझं पण शून्य ॲरेचाच आहे बरं का, मी जे सांगतो ना तुम्हाला तिथून सुरुवात करूया, एक पासून कधी काउंट नाहीच आहे, तुम्ही प्रोग्रामर तेव्हाच करता जेव्हा तुमचा काउंट शून्यपासून होतो, आई म्हटली ना की हे दहा गोष्टी तुम्ही सांगायच्या ह्या नऊच आहे, मार खायला लागला तरी चालेल आईला पटवून द्यायचं, हे बघ ही शून्यवी गोष्ट, आई म्हणून कुठे शिकला बोलायचं मास्तरकडे, मार खाल्ला तरी चालेल पण शून्यपासून ते रक्तात येऊ द्या आता, कारण ना सगळ्या गोष्टी शून्यपासून येतात, आता बघा ऐका पायथन मध्ये जी लोक आहे ती कशी होते सर, कशाला लोक इकडे तिकडे फिरवायचे, मायनस वन पासून घेऊया ना, पायथन मध्ये तुम्हाला माहिती आहे ना रिव्हर्स करायचं असेल तर शेवटी मायनस वन असतो, सरळ बघा शून्य एक दोन तीन दहा लोक म्हणजे नऊ पर्यंत आले, पायथन काय सांगतो माहिती का, शेवटच्या माणसाला तू नऊ असं म्हणतोस ना, जो दहावा माणूस आहे त्यालाच आम्ही मायनस वन असं देखील म्हणतो, म्हणजे जर तुला रिव्हर्स यायचं असेल, बघा बरं रिव्हर्सचा कोड पायथन मध्ये फक्त एका लाईनचा आहे, त्याला मायनस वन लिहायचा, हे सी सी प्लस प्लस मध्ये लिहा बरं, आणि अमेझॉन वगैरे सारख्या कंपन्या काय करतात माहिती का, तुम्ही स्लायसिंग वगैरे वापरायला गेलं पायथन मधलं तुम्हाला थांबवत, थांबा 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 फंक्शन्स नाही वापरायचे, तू स्वतः कोड लिही, आणि आता तुम्हाला सांगतो सगळीकडे स्वतःचा कोड स्वतः जेव्हा लिहायचा असेल ना तेव्हा चांगला बेस जर पकडायला गेला ना तर तो सी सी प्लस प्लस, कारण जे तुम्ही पायथन पण शिकता ना ते सी पायथन असतं, मी तुम्हाला सांगितलं जे लोक माझ्याकडे ऑलरेडी पायथन शिकले त्यांना माहिती असेल सी पायथन असतं, म्हणून मग मी कसा विचार केला की आपण जर कोर्स बनवायचाच आहे ना ह्या कोर्सला एवढा स्ट्रॉंग बनू ना, जो अमेझॉनचा विचार करतोय ना तो पण क्रॅक करेल, पर्सिस्टंटचा विचार करतोय तो देखील क्रॅक करू शकला पाहिजे, एबी प्रो वगैरे तर आरामात, एक्सेंचर वगैरे तर पाय हात काटेल, म्हणजे क्लासला आले तुम्ही क्लासला ऍडमिशन घेतलं ना म्हणजे तुम्ही एक्सेंचर पिक्सेंचर असं पण क्रॅक करू शकता, तुम्ही असं कसं ऍडमिशन घेतलं लेक्चरला नाही बसलं तरी क्रॅक होतात, तरी क्रॅक होतात, तरी काय विचारत नाही रे का, सांग बरं ओ पीचे पिलर्स काय, मग तुम्ही सांगितलं की त्यांना नॉलेज आहे, ओ पी कोणाला पण सांगता येते, आता सगळ्यांना माहिती आहे की काय आहे क्लासेस ऑब्जेक्ट ऍबस्ट्रॅक्शन वगैरे एनकॅप्सुलेशन सगळ्यांना माहिती आहे, ह्या ह्या कंपन्यांना काय होत एवढंच सांग, मग तुम्ही बघा ना तुम्ही काय म्हणता होते का, काय भारी इंटरव्ह्यू झाला माहिती का, तीन क्वेश्चन विचारले ओ पीचे, सांग मला मला म्हटलं की क्लासेस अँड ऑब्जेक्ट सांग, पॉलिमॉर्फिझम सांग, इनहेरिटन्स सांग, मी असलं कडक आन्सर दिलं ना, मला घेतलंय इंटरव्ह्यू मध्ये एकदम प्रॉपर आणि मला सांगितलं की तू सिलेक्ट होणार आहे, खुश असतो आपण, पहिली कंपनी असते किती पण लाखाची असते ना आपल्याला खुशी असते, पण तुम्हाला माहितीये का त्यांनी तुमची लायकी ठरवून दिली साडेचार लाखाची, तुम्हाला सांगितलं तुला हे त्यांनी तुझी लायकी साडेचार लाख घे साडेचार लाख नाही, आपण तेच साडेचार लाख आपण कधीच बघितलेले नसतात, कारण कॉलेज लेवलला कुठे पैसे, ती मरमर आपण पाहिलेली असते 2000 रुपयासाठी, घरी 10 वेळा कॉल करावा लागतो वाटवाना 2000 तो काय करतो अहो इकडं दुसऱ्याकडनं पैसे उतारे घेता घेता 2500 झाले 2000 तरी पाठवा, म्हणजे कॉलेज लेवल मुलांचे सिनारी असे असतील, म्हणजे मी पण ऑलरेडी हॉस्टेलला नाही राहिलो पण मी ताईकडे राहिलो माझ्या, पण एक सिनारी असतो ना आपण घरच्यांना पैसे मागतो की ताई तसं मला ताई पैसे द्यायचे नाही का खर्चायला वगैरे, पण एक असतं ना आई बाबांना पैसे मागायचो जास्त फीज वगैरे असेल तर त्यांना सांगायला लागायचो एक महिना आधी पाठीमागं लागायला लागायचं की पैसे पाठव पैसे पाठव फीज नाही तर, कॉलेज माहिती ना कसं धरतं फीज नाही दिली तर आता तुम्हाला जर एक्झाम फॉर्म पण नाही भरून दिलं, इंजिनिअरिंगचं लय वाईट असं ना नाक दाबलं की तोंड उघडतात हे त्यांना माहिती, तुमचं नाकच दाबतात आहे एक्झाम फॉर्म म्हणतात बस मग पैसे दे आधी, मग तुम्ही म्हणता की ट्युशन फी कॅन्सल करू का, तसं मी कॉलेजला काही शिकत नाही ते त्यांचं कसं वाटत असतं की नाही ट्युशन फी अरे त्याच्यावरच चालतंय सगळं आमचं फी जास्त असते ना ट्युशन फी जास्त असते सगळ्यात, मग तुम्ही ते 1-2 लाख रुपये प्रत्येक वर्षी भरता परत हॉस्टेलचा जो काही खर्च आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी, तुम्ही विचार करा ना तुम्ही 4.5 लाखाचं पॅकेज घेता त्याने तुम्हाला सांगितलेलं असतं की तेवढी तेवढीच तुझी लायकी आहे हे तुझे पैसे, आपण खुश असतो आणि आपलं होतंय काय माहिती का वासरात लंगडी काही सांग असं सिनरी होतोय, आपल्या आजूबाजूचं असतात ना त्यांना काहीच पॅकेज नसतं, मग ते आपल्याला भाई तू प्लेस झाला खुश आता पार्टी दे वगैरे तेवढंच टार्गेट होतं,
चायनीजला वगैरे घेऊन गेलं, दोन तीन बाटल्या घेऊन दिल्या की झालं त्यांचं पाण्याचं मुंग, ठीक आहे, झालं त्यांचं, संपलं काम. त्यांचं कसं म्हणणं असतं की अरे वा छान छान, काय क्या बात आहे, हा प्लेस झाला. आपला मित्र सांगतात बरं का गावभर 4.5 लाखाचं पॅकेज मिळालं. पण तुम्हाला माहितीये का तुम्ही डिस्यूम जास्त करत होता. कितीतरी लोक मी तुम्हाला सांगू का आता क्लास मधनं जी ऑलरेडी 1-2 वर्ष झाले कंपन्यात काम करतायत, किती लाखाच्या पॅकेजवर आहे, 7-8 लाखाच्या पॅकेजवर पोहोचले, 7-8 लाखाचं पॅकेज मॅक्सिमम 2 वर्षात. मी काय म्हणतोय, एक कोर्स ऑलरेडी ते पण शिकले C++ डेटा स्ट्रक्चर, पण अशा कंपन्यांना अप्लायच नाही केलं ज्या कंपन्या त्यांना जास्त पॅकेज देऊ शकत होत्या. मी काय विचार करतोय, त्यांना एवढंच म्हटलं की तुम्ही जर क्रॅक करायचे तर तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, तुम्हाला लेक्चर्स करावे लागतील. मग ते बोलले सर आम्ही ऑफलाईनला नाही येऊ शकणार, ऑनलाईनला आम्ही. आता मग त्यांची ऑनलाईनची बॅच थोडी उशिरा चालू होते, जरा लेट चालू ना. पण मी त्यांना म्हणायचो, त्यांना कसं आहे माहिती आहे का, कंपनीत गेल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम्स नाही आहेत. गीट वरती कसं टाकायचं कोड कळते का त्यांना, त्या गोष्टी माहिती आहेत. तुमचं कसं आहे, तुम्हाला सगळंच नवीन आहे, तुम्हाला शून्यातनं शिकायचं. ते माझे ऑलरेडी स्टुडंट आहेत, ते ऑलरेडी काही गोष्टी शिकलेले आहेत माझ्याकडे, त्यामुळे मला माहिती की त्यांचं ग्रास्पिंग चांगलं आहे, त्यांना पटपट पटपट कळतील, माझ्यासोबत लिंक होतील ती लोक. म्हणून मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही ऑनलाईन करू शकता, पण मला रिपोर्ट कळला पाहिजे प्रत्येकाचा की काय काय होत आहे. आता ती लोक प्रिपेअर करतात, मी तुम्हाला सांगतोय 35-40 लोक आता ह्या वर्षी प्रिपेअर करतात अमेझॉन वगैरे सर. आता ट्राय करतायत खरं, 1-1.5 वर्ष झालं. ते म्हणजे सर आम्ही जास्त प्रोडक्ट नाही हो केले, मग कंपनीत जेवढं काम होतं तेवढंच टार्गेट होतं. मी तुम्हाला सांगतोय असं करू नका, सिरियसली तुम्ही ना काही पण असलं, तुम्हाला आज शून्य नॉलेज आहे ना क्लासमध्ये बसल्यानंतर, शून्य नॉलेज. मी तुम्हाला 100% सांगतो की तुम्ही 10 लाखापेक्षा जास्तचं पॅकेज आरामात घेऊ शकता, आरामात. तुम्ही कसं काय बरं, शून्य नॉलेज आहे आणि, कारण की आम्ही डिझाईनच अशा पद्धतीने केलं. आम्ही काय विचार केला, C++ डेटा स्ट्रक्चर. खूप लोकांना आम्हाला मेसेज काय केलं माहिती का, सर आम्ही सी ऑलरेडी शिकलोय बाहेर, तर मला फक्त डेटा स्ट्रक्चर करायचं. मग आमच्याकडनं त्यांना बोललं जातं की तुम्ही बाहेर शिकलेलं असाल पण ते आमच्या तोडीचं नसेल. आणि मी असंच चुकीचं बोलणार नाही, ज्यांना ज्यांना डाऊट आहे, ज्यांना ज्यांना असं वाटतंय मी ऑलरेडी सी शिकलोय बाहेर, त्यांना ना मी फक्त इथून सांगतो. ऑनलाईनला पण भरपूर लोक आहेत आता बघतायत लेक्चर, ठीक आहे, त्या सगळ्या लोकांसाठी ज्यांना असं वाटेल ना की मी सी ऑलरेडी शिकलो मला काय करायचं C++ डेटा स्ट्रक्चर. एक गोष्ट सांगतो, हेडर फाईल वापरली जाते सी मध्ये, हॅश इन्क्लूड HTTP.h, त्याच्याशिवाय सीचं कोड पण पुढे सरकत नाही, कारण आपण प्रत्येक कोडमध्ये प्रिंटेफची लाईन लिहितो आणि प्रिंटेफचं जे फंक्शन आहे त्याचं डिक्लेरेशन त्या लाईनमध्ये लिहिलं, हॅश इन्क्लूड HTTP.h. भले हाय लेवल लेक्चर असेल ना, काळजी करू नका, हे शून्यातनं लेक्चर्स असतात. पण मी आज असं का सांगतोय, कारण ह्या लेक्चर्स पॅरेंट्स सुद्धा बघतात जे ऑलरेडी IT कंपन्यांमध्ये. त्यांचं म्हणणं काय, तुम्ही टेबलवरती काय येणार आहात, तुम्ही काय देणार आहात, तुम्ही काय सर्व करणार आहात आमच्या मुलांना. माझं एवढंच म्हणणं आहे, माझं त्या पालकांना सुद्धा हेच म्हणणं आहे, तुम्ही IT कंपनीमध्ये आहात का, तुम्हाला कळतं हेडर फाईल कशी उघडायची. हेडर फाईल आहे HTTP.h उघडा, आणि जर तुम्हाला सगळीच्या सगळी कळत असेल तर हा कोर्स केला नाही तरी चालेल. पण त्याच्यातला शब्द ना शब्द तुम्हाला कळला पाहिजे. जर तुम्हाला एवढी गॅरंटी घेऊ शकता ना, मला याच्यातला HTTP.h हेडर फाईल मधला शब्द ना शब्द कळतो, सीचा क्लास लावायची गरज नाही. मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही डायरेक्ट CPT लावा, कारण मी तुम्हाला 100% सांगतो जी लोक ऑलरेडी सीची बॅच केलेली पण आहेत लोक इथे बसलेले, कारण त्यांना डेटा स्ट्रक्चर C++ शिकायचं, तर त्या सीच्या बॅच मधल्या लोकांना विचारा. हेडर फाईल जी आहे ना HTTP.h, बऱ्याच लोकांना हे पण माहीत नसतं की उघडायची कशी. पहिला प्रश्न असा येतो कुठे आहे, बरोबर आहे ना, कुठे ठेवले, आणि सीचा कोड मध्ये ती पहिली लाईन लिहिलीच जाते. मग जर ते माहिती नसेल ना तर तुम्ही कसं बोलू शकता की मला सी माहिती आहे. माझं मी काय म्हणतो की एखादी गोष्ट संपली असं आपण कुठे ठरवतो, जेव्हा तुम्हाला हेडर फाईल मध्ये सी मध्ये हेडर फाईल मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत ना, तुम्हाला सगळं सी येते असं मी समजेन. कारण सी मध्ये सगळे टॉपिक आहेत ना त्या एका हेडर फाईल मध्ये, टॉपिक त्याचं रिलेशन सगळं एका हेडर फाईल मध्ये. माझं हेच म्हणणं आहे सगळ्यांना की जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही असं बोलू नका की मला ऑलरेडी सी येत आहे. काय काय मी तर काय कव्हर केला माहिती का, ऑलरेडी पालकांना घेऊन येणार आणि म्हणणार कसं माहिती का, पालक म्हणतात की ऑलरेडी आम्ही 30,000 याचा C++ क्लास केला आहे, याला फक्त डेटा स्ट्रक्चर करायचं. मग मी जेव्हा मला भेटायला येतात इथे सचिन वगैरे असतात सगळे, मी फक्त त्यांना एवढंच विचारलं की फंक्शन पॉइंटर हा शब्द ऐकला का, ते मुलगा म्हणलं नाही, म्हणलं 30,000 वाया गेले. 30,000 C++ कोर्स कुठे असतो, कुठे शिकताय 30,000 अख्खं आयुष्य शिकू शकता. म्हणजे माझं म्हणतं मी फीज अशी घेतो म्हणून मला माहिती आहे की 30,000 तुम्ही केवढं काय काय शिकू शकता.
अरे सी सी प्लस प्लस साठी एवढी फी दिली, तुम्हाला फंक्शन पॉइंट स्किप केलंय, कसं काय शिकलं, कशा गोष्टी शिकता? म्हणून माझा अट्टा असा आहे की आपण जो कोर्स डिझाईन करू ना तो शून्यातनं असला पाहिजे, सगळ्यांना शून्यातनं गोष्टी कळल्या पाहिजे, सगळ्यांना प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे, यासाठीच असे कोर्स डिझाईन केलेले. आणि सी सी प्लस प्लस बद्दलची अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायला गेलं ना, पोर्शन मधनं काढलं सी सी प्लस प्लस, फर्स्ट इयरला सी 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 होतं, सी प्लस प्लस असेल आता पण पण सी काढलंय, एफ पी एल काय ते नाव होतं, मला पीपीएल काय पी एल काय होतं ते, काहीतरी होतं ना असं समथिंग नाव होतं सुरुवातीला इंजिनियर. बरं मला इंजिनिअरिंगचं काहीच काम माहित नाही माहिती का, कारण मी इंजिनियर नाही आहे. काही लोकांनी असं बघू नका मोठे डोळे करून, नाही आहे इंजिनियर मी, नाही तरी बघून ह्याच्याकडनं शिकायचं, मग तू कोण आहे बाबा? मी आपलं साधं मास्टर डिग्री केलेला, एम सी ए केलेलं माणूस, ते पण मॉडर्न कॉलेज, आधी बी सी एस केलं होतं मुंबईमधनं, मुंबईमधनं, आणि मी कॉपी करून पास झालोय. मी ऑनलाईनला सांगतो लाईव्ह ज्यांना असं वाटतं ऍडमिशन 180 प्लस झाले आहेत ऑलरेडी सकाळपासून पण, आणि मला वाटतं की 200 क्रॉस आरामात झाला असेल कारण सकाळपासून पण फोन येतात. माझं कसं म्हणणं माहिती आहे का, ज्यांना अजूनही वाटत असेल की अच्छा गावात हा इंजिनियर नाही आहे आणि हा कॉप्या करून पास झाला आहे, ऍडमिशन कॅन्सल करूया, करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. मी काय म्हणतोय, मी स्वतः सांगतोय मी कॉप्या करूनच पास झालो. तुम्ही म्हणा सर प्रोग्रामिंग जेव्हा येत नव्हतं तेव्हा कॉप्या करूनच पास झालो, एकदम सरळ आन्सर आहे आपला. मग काही लोक म्हणतील सर याच्यात गर्वाची गोष्ट काय आहे की कॉप्या करून पास झालो, तो ती अभिमानाची गोष्ट आहे माझी. का माहितीये का, त्याच अभिमानाने मी पास तरी झालो, पॅटलॉग नाही लागला का आपल्याला. म्हणजे मला मला एवढंच म्हणायचं की केलं कॉपी. अरे आमच्या म्हणजे वर्गामध्ये जी होती ना पोरं, म्हणजे म्हणतात ना की ज्याचं कोणी नाही त्याचा देव असतो, देवाची खूप साथ आहे. तुम्ही मानता की नाही मानता माहित नाही, पण मला तर आहे बाबा साथ, कारण एक्झामच्या वेळेस मी असं म्हणतो देवा आज लय लागणार आहे, काहीच येत नाही, चांगला साधा शिक्षक आहे, साधाच शिक्षक आहे चा. तो काय म्हणायचं ना देवा, होय शांतपणे काय करायचं ते का, मी म्हणायचो हाच का तो देव, माणसातला देव कोणी पाहिला नाही पण हाच असू शकतो तो देव. ते काय करायचं माहिती का मास्तर, चालू द्या हे असं. मला असं एवढं छान वाटायचं की मला असं जाताना वाटायचं की जे चरण स्पर्श करू बाबा तुझ्यामुळे प्लेस झालं किंवा पास झालं, असं थोडक्यात गोष्ट आहे. मग अजून एक भारी गोष्ट काय माहिती का, माझ्या पुढे जो मुलगा होता ना त्याला कोडिंग चांगलं जमायचं, म्हणून म्हटलं की क्या बात आहे, माझं आडनाव बागल आहे त्याचं आडनाव बडे, आता तो अजूनही आहे मी त्याला भेटू शकता, मांजरी गावात राहतो, हडपसरच्या इथे मांजरी गाव आहे ना, तो पण आय टी कंपनीमध्येच कामाला आहे, चांगली कंपनी आहे त्याची पण, पॅकेजेस चांगले असतील, आता एवढे 7 वर्ष एक्सपिरियन्स आहे म्हणजे माझ्यासारखंच त्यांचं देखील 7-8 वर्ष एक्सपिरियन्स आहे म्हणजे त्यांना पण चांगले पॅकेजेस असतील. तर तो जो होता ना त्याला कोडिंग यायचं, मग मी त्याचा कोड जसं तसा छापायचं. जर एवढं माहिती होतं की प्रिंटेपच्या समोर सेमीकोलन असतो, वरच्या लाईनच्या प्रिंटेपच्या समोर सेमीकोलन आहे आणि त्याचा समजा चुकून पुढच्या लाईनवरच्या प्रिंटेपच्या समोर सेमीकोलन राहिला ना, मी एवढा मंद होतो की मला कळायचंच नाही की ह्या लाईनला प्रिंटेपला सेमीकोलन म्हणजे या लाईनवरच्या प्रिंटेपला पण सेमीकोलन पाहिजे. मला काय वाटायचं बहुतेक पहिल्या लाईनला लिहितात तिसऱ्या लाईनला लिहित असते, अंडरस्टँडिंग ऑफ प्रोग्रामिंग खतरनाक एकदम, म्हणजे नेक्स्ट लेवल. हे जर डेव्हिस रिजिनने ऐकलं असतं ना म्हणजे म्हणजे माझ्याकडे बघितलं असं म्हणजे म्हणलं सर कोण हा कर्मकवित्री जायला त्याला घ्या वरती, म्हणजे काय उपयोग असं नाही याचा, कामच नाही. मी जसंच्या तसं कोड छापायचो त्याचा सेमी करून राहिला की राहिला, मग ना म्हणजे मग नंतर कळायला लागलं, जेव्हा कोडिंग शिकलो तेव्हा कळायला लागलं अरे नाही नाही हे असं नाही. कोडिंग शिकण्याची जर्नी फार भारी आहे, म्हणजे चांगल्या लेवलला शिकलो, कारण की म्हणतात ना मी तेच पहिल्यांदाच तुम्हाला बोललो तुम्ही बुडाला आग लागली पाहिजे, तेच ते होतं. म्हणजे कधीतरी असे कंडिशन येते की एकतर गर्लफ्रेंड सोडून गेली, ती असं कारण देऊन गेली की तुला चांगलं पॅकेज नाही रे, आणि माझ्या घरच्यांनी तर 25 लाख पर एन एम वाला मुलगा सोडलं, मग आपण त्याला म्हणतो चालेल आपल्याला 2.5 लाख पण नाही. मग तेव्हा तेव्हा ते 15-20 मिनिटाची होतं ना भेटी, ठुकरा के मेरा प्यार मेरा इंत काम देखे, मग ती लागलेली बुडाला आणि तो पिक्चर मग त्याच्यावरनं बनतो तो आय एस वाला शादी में जरूर आली पाहिलं ना पिक्चर, पहा असे पिक्चर प्रेम प्रेमरतन धन पायो सारखे नको ठीक आहे, नाही तर प्रेमरतन धन पायो पायो पायो. सलमान खानचे पण फॅन असतील बरेचसे एकदम बंगार बंगार ठीक आहे, अरे एकदम बटर पिक्चर बनवतात लय बंडल, म्हणजे काय ऍक्टिंग नाही काय नाही. मी लाईव्ह सांगतो सलमान खानने पण सी सी प्लस प्लसचा कोर्स लावावा असं असं माझं स्वतःच मत लावला तर चुकलं होईल बऱ्यापैकी, माझ्याकडनं तरी शिकेल थोडीफार ऍक्टिंग करायला काय बऱ्यापैकी करेल, नाचेल तरी नीट, नाही तर काय नाचत ते यायला ठीक आहे असं चला जाऊ द्या आपल्या मुद्द्याकडे जाऊ. तर जेव्हा जेव्हा सिनरी असे होतं ना मी म्हणतो ना मुलाला आग लागली पाहिजे, तर ते एक सिनरी असतो की कोणीतरी सोडून गेलं किंवा नाही तर दुसरी गोष्ट असते की घरचे
घरचे काय म्हणतात माहिती का, आता म्हणजे त्यांचं पण काही चूक नसतं रे, त्यांचं वय झालेलं असतं, त्यांचं रिटायरमेंट आलेलं असतं काही ना काही, आणि ते म्हणतात की तुझं तू बघा तुझं तुला जॉब करायला पाहिजे. मुलींना तर डायरेक्ट सांगितलं जातं चला आता चला अक्षता डोक्यावर टाकायची वेळ आली. तरी हल्ली कसं आहे माहिती का, थोडं म्हणजे लोक जरा फॉरवर्ड झालेले, म्हणजे आता सगळं ऑनलाईन बघतात, आपले आई बाबा पण व्हॉट्सअप वगैरे वापरतात, ते पण युट्यूबवरती गाणी बघतात, ते पण स्टेटस वगैरे बघतात, समाजातलं स्टेटस बघता बघता त्यांनी स्वतःचं स्टेटस पण थोडंसं वाढवून दिलं. ते आता एक तरी नुसती गोष्ट करतात की आधी बोलायचे की नाही का प्रेम प्रकरण जर असेल तर ते घरापर्यंत तर कळलंच नाही पाहिजे, तेवढं तर असतं आणि ते ऐकतच नाही. शक्यतो मुलींच्या बाजूला आधी होतं असं, कारण की मुलींचं लवकर लग्न होतं, हे मुलं टोंगळी टोंगळी काय म्हणजे काय जेणेकरून असतं, ती सोय झाला तरी त्यांना असं म्हणा ठीक आहे बाबा कर काय ते. आणि का माहितीये का घरचे असं का बोलतात नाही का, म्हणजे देणार कोण 30 वर्षापर्यंत काहीच नसेल तर देणार कोण. इकडे तसं नाही ना, इकडे वेगळ्या गोष्टी असतात. आता घरच्यांचं कसं एक्सपेक्टेशन आहे, तुम्ही पण चांगले गोष्टी करायला पाहिजे, चांगले पॅकेजेस घ्यायला पाहिजे. आता मेंटॅलिटी बदलत चालली आणि ही चांगली गोष्ट आहे. मेंटॅलिटी बदलत चालली म्हणजे काय म्हणते, आता बघा ना मुलींचे पॅकेजेस अरे काय भारी, मला उलट छान वाटतं असं की एवढं पॅकेजेस घेतलं. काय त्यांचं तर असं आहे, मी तुम्हाला सांगतो माझ्या मैत्रिणींचाच किस्सा आहे, तिला जेवढी स्थळ येत आहेत ना ती सगळी तिच्यापेक्षा कमी पॅकेजवालीच येत आहे. मग ते ती म्हणते की आता करू काय मला जास्त पॅकेज येत, समोरच्यांचा इगोच वेगळा असतो आणि इगो हर्ट होतो त्यांचा की मुलीला जास्त पॅकेज, घरी बस. ती म्हणते तू घरी तुझ्या बस, मी माझ्या घरी बसते. ती म्हणते असते लोकांपेक्षा नसते ना बरं ना. मग जळगावची येते त्या साईडची, जळगाव वगैरे मी ऐकलं असं लेवा पाटील समान असं. तर म्हणजे हे ऐकतो ना मी, आज तुझं पॅकेज म्हणजे आम्हाला भारी वाटतो अरे 80 लाखाचं पॅकेज आहे. आता हिला 80 लाखाचं पॅकेज, 70-80 लाखाचं त्या मुलीला, माझी मैत्रिणी. मग हे पोरं आपली नाही का निवांत काम करणारे, काय 35-1 लाख पण पॅकेज नाही कोणाला. एक हायएस्ट पॅकेज वाला होता 22 लाखाचा, मग त्याने वाढून 42 लिहिलं, वाढून वाढून 82 तरी द्यायचं. बरं ना, वाढवतच होता ना, चुकीचं लिहितच होता ना, तर जास्त तरी द्यायचं. प्रॉब्लेम काय जातोय का तुम्हाला, म्हणजे सिनेरिओ बघा ना, आता बदलत चालेल. मुली चांगलं कोडिंग करतात, चांगल्या कंपन्या मिळतात, सगळ्या गोष्टी होत्या. मुलांचं तसं नाही होत, मुलांचं कसं होतं माहिती का, ते काय विचार करतात की सर आम्ही पण ह्यांच्या लेवलनी जाणार ना पॅकेज. पण प्रॉब्लेम बघा ना, एक गोष्टीमध्ये येतो, जेव्हा तुम्ही सेम वयात असता, सेम वय ऑब्व्हियसली तुमचं सेम पॅकेज लेवल असतं. तुम्ही 10-12 लाखाचं पॅकेज, यांना 10-12 लाखाचं पॅकेज, जर सेम लेवलची कोणी गर्लफ्रेंड असेल म्हणजे त्याच ह्याच्यातून त्याच वयोगटात, कसं सांगणार की ती कसं सांगणार की माझ्या एवढंच पॅकेज आहे किंवा माझ्यापेक्षा याला कमी पॅकेज, काय होतच नाही. मग अशा वेळेस त्यांना तो म्हणतो की असला अभ्यास करून आता करोडोचंच पॅकेज घेऊ, मग ती बुडायला लागलेली आग असते, ते उशिरा होतं ही गोष्ट. माझं काय म्हणणं आहे, डिझर्व करतो ना आपण आत्ताच, तर कोणीतरी बुडाला आग लागण्याची वेळ का बघतोय आपण. चांगलं कोडिंग करा, आत्तापासूनच शिकून घ्या मस्त गोष्टी. म्हणजे जी लोक आहे ना, 10वीवाला व्यक्ती आला होता ना, तेव्हा त्याचे पॅरेंट्स मला विचारत होते की काय उपयोग होईल आत्ता गोष्टी केल्याने, म्हटलं उलट खूप जास्त उपयोग होईल, कारण की आत्ता तो सगळ्या गोष्टी शिकणार आहे. आत्ता जे इंजिनिअरिंगची काय काय थर्ड इयर नंतर शिकतात, थर्ड इयरचा क्राऊड केवढा आहे माहिती का, आता 130 लोक तर थर्ड इयरचीच आहेत, त्या 180 मध्ये ऍडमिशन घेतली, 130 लोक थर्ड इयरचे, थर्ड इयर म्हणजे लास्ट इयरला गेलेत. आता म्हणून की सर आत्ता जागे झाले का ते, हो आत्ता जागे झाले, पण उशिरा कुठलीच गोष्ट नसते, उशीर कुठलाच नाही झाला. तुम्हाला आत्ता वाटल्याने शिकावा चांगली गोष्ट, शून्यातनं शिका गोष्टी, भारी लेवलचं पॅकेज घ्या, कारण की तुम्हाला ऑलरेडी कंपनी लागूच आहे. आता या 2-4 महिन्यामध्ये कंपन्या बघा सगळ्यात चालू होतील, बरोबर ना, आता प्लेसमेंट्स असतात लास्ट इयरच्या, कंपनी येतील, तुम्ही आरामात क्रॅकही करा, पण नेव्हर सेट, तुम्ही थांबू नका, थांबू नका कुठेच. तुम्हाला जास्त पॅकेज मिळू शकतं, तुम्ही चांगली कंपनी घेऊ शकता. माझं म्हणणं काय, फक्त पैसेच हा उद्देश नाहीये, कंपनी पण चांगली असेल ना तुम्हाला काम पण लोक चांगलं करायला मिळतं. अमेझॉन सारखी कंपनी, मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी ऑब्व्हियसली काही वाईट काम करत असेल का, भारी लेवललाच काम करत असेल, तुमचं गोष्टी वाढत जातील सगळ्या गोष्टी. इव्हन इथे इक्यूटेक सारखी कंपनी, व्हेरिटास सारख्या कंपन्या खूप चांगले चांगले पॅकेजेस देतात आणि चांगले कामं करतात. मग अशा कंपन्यांमध्ये का नाही जायचं, मग ह्या कंपन्या काय करतात माहिती का, जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवतात तेव्हा तुम्हाला सांगतात की हे सांग बरं DSA म्हणतात गोष्टी, सांग बरं स्टॅक क्यू, तुम्ही स्टॅक क्यू सांगता, मग तुम्ही त्यांना ते तुम्हाला म्हणतात कोड करून दाखवू शकता. मग तुम्ही काय करता, एखादा क्लास लिहिता स्टॅकचा, तर तो नाही क्लास नाही घ्यायचा, ॲरे किंवा लिंक लिस्ट वापरून आहे ना हा स्टॅक बनवून दाखव. मग हा बंड्या तसंच राहतो, तुम्हाला ॲ हे काय स्टॅक वापरून दाखवायचं ना, तुम्ही नाही स्टॅक वापरायचं नाही, स्टॅक बनवायचा. जेव्हा बनवायला सांगितलं जातं, इम्प्लिमेंटेशन जिथे येतं ना तिथं आपली मुलं मागं पडतात. का माहिती का, त्यांनी वरवरचं शिकलेल्या गोष्टी असतात. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की
ह्या कोर्समध्ये अशाच गोष्टी आहेत जिथे तुम्ही इम्प्लिमेंटेशन करता. आता जी पायथनची ऑलरेडी आता रिसेंटची बॅच पायथनची लोक बरेचसे आहेत बरोबर, त्यांना माहिती आहे की आपण सीचा जो पायथन मधला कोड आहे त्याला इंटरनली काय कोड आहे हे पण आपण कोडमध्ये लिहितो क्लासमध्ये. का लिहित असो पायथनने काय उगाच फंक्शनचा शोध लावलाय का? त्यांनी लायब्ररी उगाच शोधल्यात का? चाकाचा शोध परत परत लावण्यामध्ये अर्थ नसतो असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. पण मी काय म्हणतो त्यांनी चाकाचा शोध लावताना ज्या वेदना घेतल्या ना त्या आपण पण घेऊया ना. अमेझॉन वगैरे वाल्यांना तेच पाहिजे, तुम्हाला माहिती आहे का त्यांचं काय म्हणणं आहे? ते तुम्हाला कधीच लायब्ररीचं फंक्शन नाही वापरू देत. त्यांचं काय म्हणणं? तू लिही बरं कोड हा. एखाद्या फंक्शनला तुम्ही कॉल करता ना तेव्हा ते म्हणतात हे फंक्शन तू लिही बरं, हे त्यांचं फंक्शन आहे ना, तू लिही कसं. आणि त्यावेळेस तीच लोक टिकून राहतात ज्यांना इम्प्लिमेंटेशन येतं. मी तुम्हाला एका व्यक्तीचं नाव न सांगता एक किस्सा सांगतो. उत्कर्ष जेव्हा प्लेस झाला ना तेव्हा अमेझॉनमध्ये अजून एका मुलाने इंटरव्ह्यू दिला होता. क्लासचाच असतो फायनल राऊंडपर्यंत गेला, शेवटच्या राऊंडपर्यंत, पाचवा राऊंड लास्ट राऊंडला गेलेला. म्हणजे आपल्याला दोन लोक भेटले असते 35 लाख माहिती का. पण बिचाऱ्याचं बॅड लक तुम्हाला सांगतात. पहिले 2-3 राऊंड दिले त्याने, तो माझ्याकडे शिकला होता, तो पायथनच्या बॅचला होता, जावाच्या बॅचला होता, पण त्याने प्रेफरन्स दिला पायथनला. आणि फायनल इंटरव्ह्यू होता, डिक्शनरीचा कोड विचारला त्या डिक्शनरी. आता डिक्शनरी जावामध्ये लोक जे शिकले असतील तर तिकडे हॅशमॅप असतात. हॅशमॅप ऐकलं ना शब्द की व्हॅल्यू पेअर, डिक्शनरी की व्हॅल्यू असतं. आता ज्यांना काहीच कळत नाही त्यांनी फक्त ऐका स्टोरी म्हणून ऐका. असे किती आतापर्यंत काय येत होतं जगलेस ना? आज श्वास घ्यायला कुठे कोडिंग यायला लागतो नशीब. एक कोड लिहायचा आणि एकदा श्वास घ्यायचा. म्हणजे मी तर सगळ्यात आधी मेलो असतो जर ते महासीमध्ये असतात. ठीक आहे असो, तर त्या मुलाचं कसं झालं माहिती का? त्याला डिक्शनरीचा कोड विचारला, त्याला इम्प्लिमेंटेशन. ते म्हटले की डिक्शनरी कोड भारी होता, त्याला कळलं पण काय लॉजिक लावायचं. नंतर त्याने कोड लिहून टाकला, ऑनलाईन इंटरव्ह्यू स्क्रीन शेअर करावी लागते, कोड टाईप वगैरे केला त्याने. त्यांनी त्याला विचारलं हे नाही वापरायचं, तू इम्प्लिमेंटेशन कर. सापडलं असलं तिथे. ते बोलले की मग त्यांनी असं सांगितलं की ठीक आहे आपण तुम्हाला कळवतो. कळवतो म्हणतं की कळवतच नाही. ज्यांना ज्यांना असं होतंय ना तुम्हाला ते इंटरव्ह्यूमध्ये म्हणलं की म्हणजे छान दिलं इंटरव्ह्यू बट तुम्हाला कळवतो आम्ही काय होतंय नक्की, पुढे कसे कॅन्डिडेट येतात समजून जायचं, दुसऱ्या कंपनीसाठी प्रिपेअर करा, ते काय तुम्हाला घेणार नाही. एच आर पण जेव्हा तुम्हाला म्हणते ना आम्ही तुम्हाला कळवू, तुम्ही बोलचं आत्ता सांग माझ्याकडे पेशन्स कमी आहे आत्ता सांग. नाही नाही कळवलो ना तुम्ही ना 70-80 वर्षाचे व्हाल तरी ती एच आर काही तुम्हाला मेल करणार. तुम्ही म्हातारे व्हाल वाट बघत ती एच आर मला मेल करणार. ती एच आर कधीच तुम्हाला मेल करणार नाही कारण तिला बाकी दुसऱ्यांना मेल करायचे. तुम्ही लक्षात घ्या असा जो सिनर होता ना त्याला इम्प्लिमेंटेशन विचारलं तो तिथं अडवला. जर हेच तो आहे ना जावामध्ये इम्प्लिमेंटेशन करायला गेला असता ना तर मी तुम्हाला सांगतोय जी लोक माझ्याकडे जावा पण शिकले जावामध्ये हॅशमॅप क्लास वापरला जातो पण मी काय शिकवतो माहिती का? कोड कसा आतमध्ये लिहिलाय ते मी तुम्हाला नेहमी सांगतो. मी तुम्हाला आतल्या फाईल्स का शिकवत होतो कारण तुम्हाला सांगा मला माहिती आहे की तुम्ही अमेझॉन वगैरे आत्ता विचार नाही करत आहे पण जर तुम्ही विचार केला ना तर तुम्हाला असं नको वाटायला तेव्हा जेव्हा शिकलेलं वाया गेलं. इकडे एक गोष्ट शिकलं ना पुढे कधी पण आयुष्यात वापरा. तुम्हाला ते असंच होईल की मास्टरने आपल्याला सगळं शिकवलं होतं म्हणून मी तुम्हाला इंटरनलचे कोड दाखवत होतो. बघा बरं हॅशमॅपचा जर त्याला कोड लिहायला सांगितलं असता त्याला जमलं असतं. हॅशमॅपच्या कोडमध्ये काय की व्हॅल्यू पेअर आहे आणि त्याची फंक्शन्स आहेत पुट वगैरे, पुट म्हणजे डेटा ऍड करण्यासाठीची फंक्शन्स आहेत. आता मला सांगा रे जर तुम्ही की व्हॅल्यू पेअरमध्ये घेताय डेटा तुम्ही ऍड करू शकता डेटा? तुम्ही हॅशमॅपचा कोड लिहू शकत होता पण त्याचं तसं नाही झालं म्हणून त्याचं प्लेसमेंट राहिलं अमेझॉन. आता तो परत एकदा ट्राय करणार अमेझॉनला. अशी बरीचशी लोक आहेत ज्यांचं इम्प्लिमेंटेशनमुळे आडलं आणि मग तुम्ही आहे ना तो रोहित नेगी मी तुम्हाला मागाशी जसं सांगितलं कोण येतो उबेरमध्ये प्लेस झालेला मुलगा त्याला 2-4 लाखाचं पॅकेज मिळालं. तर त्याच्या ना त्यांनी एका माणसाचा ना इंटरव्ह्यू घेतला त्याच्या चॅनेलवर जा युट्यूब चॅनेलवरती त्यांनी एका माणसाचा इंटरव्ह्यू घेतलेला. तो इंटरव्ह्यू कोणाचा होता मी तुम्हाला सांगतो. तुम्ही कोडिंग निंजास प्लॅटफॉर्म ऐकला? कोडिंग निंजास नाव ऐकलं? किती लोकांनी ऐकलं आहे का कोडिंग निंजास? क्या बात आहे. त्याचा एक फाउंडर आहे पारिक जैन, को फाउंडर आहे पारिक जैन नावाचा एक व्यक्ती आहे त्याचा को फाउंडर कोडिंग निंजासचा. त्याचा इंटरव्ह्यू होता तिथं. तर ना त्याच्यामध्ये ना त्यांच्या बोलण्यात ना असं बऱ्याचदा येतं की तुम्ही लँग्वेज कुठली चूज करता ना ती तुम्ही विचार करून करा. कारण आहे ना ह्या कंपन्या ज्या मोठ्या मोठ्या ना फँग वगैरे मधल्या कंपन्या त्यांना इम्प्लिमेंटेशन लागतात. मग तुम्ही म्हणाल मग सर पायथन अशी कुठे परफेक्ट लँग्वेज आहे? मी तुम्हाला सांगू सगळ्यांनी लक्ष द्या
ज्या 10-12 लाखापर्यंतच्या कंपन्या आहेत ना तिथे तुम्ही पायथन लँग्वेज वापरून कोड सॉल्व्ह करा, कारण तुमचा कोड सगळ्यात आधी होणार आहे, फास्ट होणार आहे, कारण कमी लाईन असतात कोडच्या. पण जेव्हा तुम्ही अशा मोठ्या कंपन्यांना जाता ना तेव्हा तुमच्याकडे एक ऑप्शन असला पाहिजे की तुम्ही असं बोलू शकता की हे पायथन मध्ये मी केलेलं आहे, मला याचं इम्प्लिमेंटेशन पण करता येतं. म्हणून म्हणतोय पायथन ही लँग्वेज जर तुम्हाला इम्प्लिमेंटेशन सहित माहिती असेल ना तर अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांना वापरा, नाही तर तिथं सी प्लस प्लस बेस्ट आहे. त्यांचं स्वतःच म्हणणं आहे, रोहितने की तो स्वतः म्हणला तुम्ही शक्यतो पायथनला जाऊ नका, पण तुम्ही जावा आणि सी प्लस प्लस वापरा. त्याने काय केलं, त्यांनी सीपीपी वरती इंटरव्ह्यू दिला, त्याला विचारा बरं, त्याचा जो विचारा म्हणजे त्याला मेसेज करा की तू कसं केलंय क्रॅक उभे, तो सांगेल सी प्लस प्लस मध्ये त्याने कोड लिहिलाय, सीपीपी मध्ये सगळे डेटा स्ट्रक्चर अनालॉग तुमचे कोड त्याने सीपीपी मध्ये लिहिले. मग तुम्ही म्हणाल सीपीपी मध्ये लिहिले सर मग कॉलेजने मग सी का काढला, कॉलेजला काय करतात, कॉलेजने काय केलं माहितीये का, जेवढं सोपं करता येतं ना तेवढं सोपं केलं, सी लँग्वेज काढून टाकली. याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही, मी लाईव्ह सांगतोय, लाईव्ह मे बी याचा इम्पॅक्ट चुकीचा पण जाईल. लोक एखादा शिक्षक आता आहे शिक्षक बरेचसे जे बघताय त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे. आता मी तुम्हाला सांगतो पीआयसीटीच्या एक मॅडम आहे, परवाच मला भेटायला आलं पीआयसीटीच्या मॅडम, मी सांगतोय तुम्हाला त्या समोरच राहतात स्प्रिंगफील्ड का कुठल्या तरी याच्यामध्ये, मी असंच नाही सांगत आहे, ते पण बघत असेल, त्यांच्या मुलीने आता 12वीची एक्झाम दिली ती पण आपल्याकडे क्लास करणार, तर त्या मला विचारायला आहेत, त्या स्वतः डेटा स्ट्रक्चर वगैरे शिकवतात बरं का, जावा शिकवतात, सी सी प्लस प्लस डेटा स्ट्रक्चर त्या स्वतः शिकवतात. पण त्यांनी पाहिलंय आपल्या क्लासची एक मयुरी ननवरे नावाची मुलगी होती, मी तुम्हाला सांगितलं मागच्या लोकांना, मयुरी ननवरे एकदम ॲव्हरेज स्टुडंट होती असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्यांनी काय म्हटलं माहिती का की तिच्यामध्ये जो ड्रास्टिक चेंज होता ना तो डेंजर होता. तिने ना नुकताच क्लास लावला होता पी आय सी टी कॉलेज, ऐकलं तू पी आय सी टी, मी असंच नाही सांगत, मी नावच एक सांगतोय मयुरी ननवरे. आता बघा ना जर मी खोटं सांगत असेल लाईव्ह आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तिला, मास्तर असं सांगत होतो तुझ्याबद्दल तर ते खरं आहे का, खोटं बोलायची गरजच नाही, कारण सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, ती सगळी लोक जिवंत पण आहेत, जिवंत आहेत ती जिवंत काय नको पहिला कोणाच्या आयुष्यामध्ये, ठीक आहे चांगलं सगळं चालू चांगलं पॅकेज येतं. ती आली क्लासला, फक्त ना आपल्या क्लासचं सी शिकून झालं होतं, आणि त्यांच्या कॉलेजमध्ये कंपनी आली ड्युएश बँक, ड्युएश बँक तुम्ही त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं करता मला माहिती आहे, टच बँक बीच बँक काय काय असेल, पण ड्युएश बँक तिचं नाव आहे बँकचं. पॅकेज होतं 14.5 लाखाचं, पॅकेज 14.5 लाखाचं. आता त्या पॅकेजमध्ये बरीचशी लोकं बसली होती, आणि त्याच्या लास्ट इयरपर्यंतचा सिनेरिओ कसा होता, जी टॉपवर 2-3 लोकं असायची ना वर्गातली ती लोकंच फक्त ड्युएश बँकमध्ये प्लेस व्हायची, तोपर्यंतचा सिनेरिओ होता. आता मयुरी काही त्या ह्याच्यातनं नव्हती, म्हणजे असे टॉपर वगैरे मधनं नव्हती, तिने फक्त सी सी सीचा क्लास, ती पीपीएच्या बॅचला होती सी सी प्लस प्लस डेटा स्ट्रक्चरचा, पण तोपर्यंत फक्त सी शिकून झालं होतं कम्प्लीट, आणि सीपीपी आम्ही फक्त सुरू केलं होतं इंट्रोडक्शन. इंटरव्ह्यूला गेली ती, तिला विचारलं गेलं की सीपीपीमध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये तू कॉन्फिडंट आहे गोष्टींमध्ये, तर ओओपीमध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये, तर ती बोलली की सर ओओपीमध्ये आत्ता कुठल्या ह्याच्यामध्येच कॉन्फिडंट नाही आहे, कारण तुम्ही आत्ताच ॲक्च्युली क्लास लावला. क्लिअर सांगितलं सर तुम्हाला, मी सांगतोय असं सांगायचं नसतं क्लास लावलाय वगैरे, खरं सांगतोय स्वतःहून शिकणे ही जास्त चांगली गोष्ट आहे असं त्यांना वाटतं, क्लासला यायचं पण सांगायचं नाही, म्हणून खोटं बोलायला शिकवतोय तुम्ही, तसंही तुम्ही केवढं खोटं बोलता. मी काय म्हणतोय त्यांनी फक्त तुम्हाला, तुम्ही कशाला स्वतःहून सांगताय की क्लास लावलाय, विचारलं ना तर मग बोला ना, मग खोटं बोलणे आणि नाही बोलणे याच्यातला फरक आहे. तिला विचारलं गेलं, ती बोली मला ना ओ मी आत्ता मी शिकते सी प्लस प्लस, मला काहीच येत नाही. त्यांनी असं बघितलं गेलं इंटरव्ह्यू घेण्यामध्ये पॉईंटच नव्हता ना, 3 इंटरव्ह्युअर होते. मग तिला विचारलं एकाने की बरं ठीक आहे काय शिकले, म्हणजे मी सी शिकले, तर तो असं पण म्हणतो मग तुला सी केवढं येतं, तर ती बोलले मला सी सगळं येतं. सगळं कधीच बोलायचं नाही, समोरचा ताई वाटत असं कधीच नाही सांगत, मला सगळं येतं पुढे घेणार नाही, तुम्ही विचारा मला कारण माझं सी झालेलं आहे, मला सी मधलं काही येऊ शकत. तिला सगळे प्रश्न विचारले, पॉइंटर स्ट्रक्चर वगैरे पॅडिंग वगैरे, स्ट्रक्चर मध्ये पॅडिंग असतं माहिती ना मेमरी साईजचं, सगळं क्वेश्चन विचारले, मेमरी मॅनेजमेंट मॅलॉक वगैरे त्या गोष्टी, फाईल हँडलिंग विचारलं, ॲरे पॉइंटर्स फार डिटेलमध्ये विचारलं. पण मी तुम्हाला सांगतो कुठलीही पण कंपनीला जा, मी इथे सी शिकवलं ना त्याच्या बाहेरचा एक जरी प्रश्न विचारला ना मी तुम्हाला जेवढे पैसे दिलेले ना तेवढे डबल गुणिले 2 करून परत, कारण मला माहिती आहे ना याच्या बाहेरचा एकही क्वेश्चन नाही विचारला.
आणि आतापर्यंत संपेल टच वूड की त्या चूड का म्हणतोय आतापर्यंत जेवढे मी क्वेश्चन सांगितले ना ही कंपनी हे विचारते ती कंपनी तेच विचारते पण विचारा बरं मी कधी कोणाला घेऊन असं सांगितलं ना इकडे तुला फक्त कंपनीचे क्वेश्चन पाहिजेत का हे घे असं नाही माझं काय म्हणणं आहे मी सगळं शिकवलंय याच्यातलं ह्या टॉपिकवर भर दे तुला तेच विचारणार पीटीसीला कितीतरी लोक प्लेस आहेत आता आपल्याकडचे पीटीसीला तुम्ही कोटीच्या इंस्टाग्रामला फॉलो करत असाल तर तुम्ही बघा ना 8-9 लाखाचं पॅकेज असेल त्यांना आणि रात्र आपल्या क्लासची पोरं आहेत ना पीटीसीमध्ये लास्ट इयरला त्यांना अशा लोकांचं म्हणजे त्यांना असं बघितलं जातं की ह्याचं कोडिंग खूप भारी आहे त्यांचं कौतुक केलं जातं ह्यांचं जावा खूपच भारी आहे का कारण की ते इथे शिकले होते त्यांना डिटेलमध्ये गोष्टी माहिती आहेत बाकीची लोक त्यांच्या त्यांच्या कंपनीतील लोक जी ऑलरेडी पीटीसीमध्ये लागले आहेत त्यांना पण असं वाटत होतं की आमचं पण जावा चांगलं त्यांनी ऑनलाईन जावाला ऍडमिशन घेतली कितीतरी लोकांनी ऑनलाईन बॅचला मला पण छान वाटतं की अरे आपली पोरं जाऊन तिकडे सांगतायत आणि कंपनीच्या लोकांना पण यावंसं वाटतं जावा शिकायला याच्यापेक्षा काही वाईट गोष्ट चांगली गोष्ट वाईट गोष्ट ते ती लोक बघा ना असं विचार करतात की कारण कंपनी केलं की लोकात कसं असतं माहिती का मला तरी येते ना मी कशाला क्लास लावला होता मी युट्यूब करून शिकून जाईल पण सगळं शिकवलं जात नाही ना युट्यूब वरती सगळ्या गोष्टी हातचं रंगून सांगितलं जातं तुम्ही बघा ना कुठला सीचा कोर्स असा आहे की ज्यांनी दमदारपणे सांगितलं एक तरी मराठी कोडर असा दाखवा त्यांनी डीएस चे व्हिडिओ दाखवले युट्यूब वरती एक मराठी कोडर मराठीमध्ये शिकवतोय एक सीचा सी मध्ये मराठीमध्ये कोणी चांगल्या लेवलला सांगितलं आहे पण सी हिंदीमध्ये वगैरे सांगितले पण हिंदीमध्ये पण सगळं नाही सांगितलं बघा ना हातचं रंगून सांगितलं सगळ्या गोष्टी कोणी शिकवत नाही युट्यूब वरती का कारण त्यांचं काय म्हणा सर तसंही फ्री आहे ना पैसे देणारे असतील तर मी शिकवलं असं हे मी म्हणतोय कोणी असं फुकट देत नाही रे गोष्टी असंच आहे ते दाखवताना असं तुम्हाला दाखवतं की आम्ही तुम्हाला फ्री देतो मयुरी ननवरचा किस्सा काय झाला मग तिला डायरेक्टली विचारलं गेलं तुला एवढे क्वेश्चन विचारतो तिला 11-12 क्वेश्चन विचारले सी मध्ये एकाही क्वेश्चनचा आन्सर नाही चुकलं एकाही एकाही तुम्हाला माहितीये का ती सिलेक्ट पण झाली सिलेक्ट झाली त्यांचे ज्या टीचर त्या मॅडम त्या दिवशी भेटायला आल्या त्यांना कंपनीने सांगितलं हिचं सी आहे ना नेक्स्ट लेवल आहे मग मॅडमने तिला फोन केला तिला बोलली की अगं भेटायला आहे मग ती जेव्हा भेटायला गेलं ना तेव्हा मॅडम याच मॅडम इथल्या इथे राहतात समोर PICTच्या मॅडम त्यांची मुलगी पण आपल्याकडे क्लास लागली त्या स्वतः म्हटल्या की मी नोटबुक बघितली आणि मी थक्क झालो की तुम्ही एवढं शिकवलं कारण मयुरी एवढ्या स्टुडंट होत्या आम्हाला खरंच नव्हतं वाटलं की ती 14.5 लाखाच्या पॅकेजला जाऊ शकतो आणि त्या परवाच तिथे आलेल्या क्लासवर मी असंच नाही सांगत मी लाईव्ह मध्ये बोलते त्या स्वतः पण लेक्चर ऐकत असणार मॅडम सुद्धा माझं हेच म्हणणं आहे की म्हणजे जर त्यांना पोहोच पावती मिळाली त्या स्वतः शिक्षक असून त्या म्हटलं की मी माझ्या मुलीला तुमच्याकडेच क्लास पाठवणार याचा अर्थ काय मी काय म्हटलं मी त्यांना म्हटलं की तुम्ही काय बॅनर बघून आलात कुठे ते बोलले मला मी समोर राहते तरी मला क्लास शोधायला खूप वेळ लागला काहीतरी लावा सर बाहेर कळतंय का आता मग मी ठरवलंय की आपण एक कोर्ट वेबच्या नावाची पार्टी तरी लावली लोक काय करतात माहिती का खाली येतात तिथे मग डायरेक्ट लिफ्टने येतात आणि जिम मध्येच जातात कारण आपल्याला लिफ्ट नाहीच आहे कारण तुम्ही हेल्दी राहावेत सगळे म्हणजे कारण आहे आपल्याला लिफ्टच नाही त्याने काय केलंय त्याने पर्सनल लिफ्ट असण्यासारखंच वापर करते डायरेक्ट चौथ्या फ्लोअरला लिफ्ट जातो आपल्यासाठी लिफ्ट नाही तरी आपली पूर्ण काय करतात एक दिवशी तुम्ही पण मार खाल आणि मला पण मार खाल ठीक आहे मार आपण नक्कीच नाही खाणार ती गोष्ट वेगळी आपण चुकून शिक्षक आहोत चुकून कळलं ना आपण चुकून शिक्षक आहोत आपलं वेगळा बिझनेस होता म्हणजे जाऊ द्या असंच पोरांमध्ये उभं राहायचं टपोरीगिरी करायची फालतूगिरी करायची मुलींना छेडायचं या आधी गोष्टी असं तिथनं चुकून मग तिथनं पुढे पाठच बदलला आणि मग मी साधू संतांमध्ये गेलो बाबा राम रहीम मध्ये मला कन्सिडर करू नका प्लीज त्या बाबांनी वेगळी वाट लावून टाकलेली आहे मी काय सांगतोय आपण पुरांमध्ये बसायचो ना चौकामध्ये बसायचो फर्ग्युसन रोडला गेल्यानंतर 360 degree मध्ये वळून वळून बघितलंय आपण म्हणजे मी आपण तुम्ही आम्हाला का घेतोय आता मी सांगितलं तुम्ही उद्या जाणार रक्त आठवून आठवून सांगतो कोडिंग करा रे कोडिंग करा अजिबात नाही पण जेव्हा मी सांगतो ना हा कॅफे भारी बरं का लगेच सांगा लगेच आणि मला फीडबॅक पण झाला मस्त आता तुम्हाला रिसेंटचा किस्सा सांगतो आत्ताच्या बॅचला ते रिव्हिजन सेशन होतं जावाचं रिव्हिजन सेशन होतं
तेव्हा मी त्या पिंपरी को कॅफे बद्दल बोललो. एक आपला माणूस आहे ना, त्याच्या कन्सल्टला घेऊन गेला मी. आपला माणूस म्हणजे आपला क्लास आपलाच माणूस झाला ना तो. आता मास्टर एक नंबर कॅफे इकडे कधी गेला? तो म्हणला की सर परवाच मी बोलले ना त्याच रात्री लगेच. म्हणलं कसं वाटलंय तुमच्या? म्हणलं मी एवढ्या असायला गेलं त्याच. नाही सर ते पण करणार. म्हणजे तुमच्या लक्षात येते का बेटी ज्या गोष्टी फाट्यावर मारायच्या ना आराम करायला पाहिजे ना ज्या गोष्टी त्या फाट्यावर मारल्या. आणि मी एक्झाम्पल म्हणून सांगत होतो. तुम्ही एक्झाम्पल म्हणून तू पिंपरीको कॅफेचं एक्झाम्पल देतो. आमची एक्झाम्पलच असं रिअल टाईम बसलो मी कॅफेचं एक्झाम्पल सांगत होतो. आणि मी बोललो क्लास कॅफे. आणि मी म्हटलं पिंपरीको नावाचा कॅफे भारी आहे एकदा तरी जा मस्त आहे. हे नाही ऐकलं, हे कोड करायचं टाईप करून नाही बघितला. पण तो मुलगा पिंपरीको कॅफेला गेला. हे सांगतो तुम्हाला रिअल टाईम एक्झाम्पल सगळ्या बसतात. तुम्ही काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा. मी खूप गोष्टी सांगतो मग तशा बरोबर गेल्या तर मग हे सगळं ठीक आहे. आता बघा ना, मी जसं म्हणतो की आपल्या आपल्या मशीनमध्ये डेटा आहे. डेटा असतो काय काय स्टडी मटेरियल वगैरे तुम्ही कारण तुम्ही त्या फाईल्स घेता. आपण जे सारखं सांगतो मुलांना नाही का रॅमवरती काय येतं, कधीच कुठली फाईल डायरेक्टली येत नाही तर ते कसं येतं त्या सगळ्या गोष्टी सांगतो. मुलांचं कसं असतं माहिती का, कधीच विचार करणार नाही त्या गोष्टीवरती की मास्टरने आपल्याला असं सांगितलं. आपण गेमची ती डॉट फाईल बघूया, तिचं एक्सटेन्शन काय आहे. आपण गेम खेळतो तेव्हा काही नाही का, म्हणजे एवढ्या नॉलेजच्या गोष्टी सांगितल्या जातात ना, पण त्या नाही. पण मी असलं काही तुम्ही सांगितलं ना तर तिथे जाऊन बघेल. मी बालेवाडी हायस्ट्रीटचं बऱ्याचदा एक्झाम्पल देतो. चायना पूर्ण बालेवाडी हायस्ट्रीटला जातात. आता मी फक्त एवढंच म्हणलं की बाहेरला कसं आय टी कंपन्या जास्त आहेत, आता वेरिटास वगैरे तिथेच आहे बालेवाडी हायस्ट्रीटला. तर मी असं म्हणतो की अरे खूप छान असतो नजारा तिथला. पुढं तिकडं कहर सांगू कहर. मी प्रणाली म्हणजे माझी मिसेस आम्ही पण गेलो होतो मॅकडी आहे बालेवाडी हायस्ट्रीटला. सबवे मॅकडी वगैरे आहे. आम्ही तिकडे खायला गेलो. क्लासची कोणती पोरं कट्ट्यावर बसलेली होती जेएसपीएमची कॉलेज इथं हॉस्टेल राहायचे. मुलं एवढं लांब कट्ट्यावर बसले नाही तुम्ही सांगितलं होतं. ते काय म्हणे माहिती का मला, बघा सर तुम्हीच भेटले आणि आम्हाला तुम्ही म्हटलं चायला येणार. खरं म्हणजे नाही का सांगायला वेगळं जातो आपण हे ऐकतात वेगळं आहे. म्हणजे मी काय असं वेगळं नाही सांगत आहे. पण माझं काय म्हणणं आहे, या गोष्टी जशा ऐकतात ना तसं हे पण ऐका. कोडिंगचं कोडिंगमध्ये अफाट गोष्टी आहेत. म्हणजे सांगायला गेलं तर खूप गोष्टी आहेत. चला मग आता आपण एक काम करूया. म्हणजे जसं मी तुम्हाला किस्से सांगितले या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक आयडिया आली असेल ते असंच शिकणं आहे ना. असं टाय सूट बूट घालून नाही जमलं कधीच पीपीटी इथे जाऊ. पीपीटी म्हणण्यापेक्षा पीपीटी आ म्हणणार. पीपीटी आ तुमचा बालक कसा कॉलेजचा पीपीटी आ दाखवतात आणि इथंच बोलणार. तुम्ही त्यांना विचारलं मॅडम त्याच्यात काय होतं का जाऊ दे. अच्छा असं आहे का राहू दे. मी काय म्हणतो हे मी माझ्यात नाही ना आतापर्यंत तुमची ही बॅच आहे ना पीपीएची म्हणजे ही जी प्री प्लेसमेंट ऍक्टिव्हिटी सारखी बॅच आहे किंवा आपण बुक कॅम्प म्हणतो आता जसं सी सी प्लस डेटा स्ट्रक्चर जे तुम्हाला चांगल्या कंपनी क्रॅक करण्यासाठी उपयोगी पडणार. हा जरी बुट कॅम्प असं नाव दिलेलं असणार मी हा बुट कॅम्प म्हणजे ह्या पद्धतीचं शिकवणं सातवी आठवी बॅच आहे आत्ताची. हे जे शिकवलं माझ्याकडे एवढे कोड आहेत ना ठिकाणी. पण मी खरंच सांगतोय मी कधीच आहे ना मागचा कोड इथे उघडून कधीच नाही दाखवत आणि मी कधीच पुढच्या आयुष्यात पण कधीच नाही दाखवणार. नाही का हा कोड आहे चला वाचून काढूया बघूया. नाही मी तुमच्याबरोबर टाईप करतो कोड. आतापर्यंत जेवढे बॅचेस केले तिथे बऱ्याचशा बॅचेस केलेले लोक सुद्धा आहे. कधी दिसलं मी मागचा कोड उघडून दाखवलं एकदा पण नाही होणार. आणि पुढे कधी पण या तुमचे बहीण भाऊ पण येते तुमची मुलं पण येते माझ्याकडे शिकायला. कोडिंग शिकायला येते तेव्हा पण अरे मास्टर तसाच आहे अजिबात करू. कारण की मला एवढंच वाटतं की कोड आहे ना मागचा दाखवला ना तर कॉन्सन्ट्रेशन जातं. पण जेव्हा आपण टाईप करत असतो ना तेव्हा आपण इमॅजिन करत असतो की काय दिसतंय तेव्हा आपल्याला चुका पण लक्षात येतात गोष्टींमधल्या आणि आपल्याला ते ग्रास्प होतं पटकन गोष्टी. मी अनुभव घेतला आहे आतापर्यंत म्हणून मी एकदाही मागचा कोड कधीच उघडून नाही दाखवला. मी डायरेक्ट टाईप करतो इथे कोड प्रत्येक लाईन एन लाईन टाईप करतो. माझ्याकडे एवढे कोड आहेत ना एवढे कोड आहेत ना स्वतःचे स्वतः केलेले प्रॅक्टिस केलेले. मी धडाधड दाखवू शकतो हा कोड याचा आहे चला लिहून घ्या. मी नाही करू शकत असं कारण मला कसं वाटतं आपण सोबत करूया कोड आणि कोडिंग सोबत करण्याची मजा काय भारी आहे ना. आतापर्यंत बघा ना ही पहिली बॅच असेल ज्या बॅचला प्रॅक्टिकल आहे. कारण सीच्या बॅचची लोक बघा ना आधीपर्यंत शिकलेले तेव्हा हा क्लासच नव्हता मिळत खाली. तुम्हाला सांगा ते डोअर आहे ना एवढाच क्लास होता खालच्या फ्लोअरला. त्याच्या पण आली त्याचे शेवटचा इथला तिसरा पिलर आहे ना तेवढाच क्लास होता. त्याच्यात कसं प्रॅक्टिकल घेणार होतो त्याच्यात मुलंच कशी कोंबून कोंबून बसायची माहिती आहे का.
एकदम चिपटून चिपटून बसली जायची. तेव्हा पण 180-200 लोक यायची बरं का क्लास ला, असं नका समजू की तेव्हा कमी आहेत असं. प्रोजेक्टर वगैरे हा सेटअप सेम आहे. हे आता हे कॅमेरे बिमेरे बघा ना, तीन तीन लावलेत, हे काय लावलेत काय माहिती नसतं. ठीक आहे, आपल्याला काय करायचं, आपलं शिकवायचं काम. तर ना आधी हे असं काय नसायचं, मी आपलं इंटरॅक्शन वगैरे मी मधून फिरायचो. आजही फिरतो मी, काय काय लोक तर माझ्या या भीतीनेच आतल्या कोपऱ्यात बसतात. आज पण बघा ना, काही लोक जुन्या बॅचचे आहेत ना, जाऊ दे कोडलेलं सगळं आत बसलो. म्हणजे मी जे येतो ना तिथेपर्यंत मी डायरेक्ट उभ्या ठेवतो, हा पाठवा नोटबुक पाठवा. ते शाळेत गेल्यासारखं वाटतं, लहानपणीचं आठवण वाटतं, बालवाडीत इथे रुमाल पुसायला. तस एक्झॅक्टली सेम आहे, एक्झॅक्टली सेम. मग तुम्ही म्हणाल की सर प्रोफेशनलिझम कुठे, ते घरी दाखवा. कोडिंग बिडिंग मध्ये ना माझं कसं म्हणणं आहे, जेव्हा इंटरव्ह्यूवर इज्जत काढतो ना कोड नाही लिहित आहे, प्रोफेशनलिझम सगळं विसरतो. मराठीत येतं आम्ही असं त्याच्याकडे, इंग्लिश मध्ये तर बोलत असतो. चायला इथं काय लिहिलं होतं तेव्हा तो हे कोणती लँग्वेज, हे कुठून आलं, कशामध्ये बोलतो, अरे मला कळेल असं बघा. तेव्हा कसं येतं, तेव्हा कुठे गेलं प्रोफेशनलिझम. जेव्हा कोडच येत नाही ना अजिबात लिहायला, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी विसरल्या जातात. म्हणून मी म्हणतोय आधी कोडिंग चांगलं शिका, बाकीच्या गोष्टी ना ऑटोमॅटिकली येत राहतील. आता तुम्हाला असं वाटत असतं हे आपलं एकदम आपल्यातलाच आहे वाटते, तर मी तुम्हाला सांगतो माझी गोष्ट नीट आहे. मी काही हे असंच उभं नाही राहिलं इथं शिकव. मी सांगायला गेलं ना, माझी स्वतःची कंपनी IT ची. मी काय असंच लिहून येते सी वगैरे असं चालू आहे, कोणी पण येते शिकवायला उठलं असं नाही. हे मी का म्हणतो माहिती का, जेव्हा मी आधी सुरुवातीच्या बॅचेसला जेव्हा लोक यायचे फ्लॅटमध्ये क्लास होता, काही लोकांनी असं बोलले पण आजकालच्या आयला कोणी पण शिकवायला लागलं. माझं काय म्हणणं आहे, नॉलेज वरती बघा. क्लासला या, जेव्हा तुम्हाला दिसेल ना गोष्टी इथे काय चुकतंय का ते बघा. तुम्हाला किती नॉलेज मिळते ह्या विचार करा. कोण कसं काय, एखादं लहान दिसत असेल म्हणून असं नाही म्हणून की ते शिकवत नसेल चांगलं. नॉलेज नॉलेजच्या जागी असतं बरोबर का. बोलायला गेलं ना तर प्रोफेशनली बोलून किती लोक बोलू शकतात. आता तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगायला गेलं, आता आमच्याकडे ना USA क्लायंट आहे, कतारचे क्लायंट आहेत, UK चे क्लायंट आहेत, बाहेरच्या देशात बघा. तुम्हाला काय वाटतं ते मराठीत बोलत असतील. माझं काय म्हणणं माहिती का, जिथं आहोत ना तिथं त्या पद्धतीने राहूया. आज मी तुमच्यासोबत आहे ना म्हणून मी तुमच्यासोबत असा कंपनीत या एका, मग तुम्हाला कळेल. अरे हा मी तो भाषी आहे, हा जास्त बोलत नाही आपल्याशी, कारण मी तिथं प्रोफेशनलिझम नसतं, तिथं मी प्रोफेशनली वापरतो. जी बाहेरची लोकं येतात त्यांच्याशी बोलताना बघा आम्ही कशा पद्धतीने बोलतो त्यांच्याशी. ही क्लासची पोरं आहेत ना आपली, ही ना कोटून फॅमिली आहे. तुम्ही नोटीस केलं का सगळीकडे लिहिलं जातं, जेव्हा प्लेस होतं ना म्हणून तर ते असं बोलतं की मला छान वाटतं की कोटून फॅमिलीचा पार्ट प्रत्येक व्यक्तीच्या तोंडून येतं. कारण माझं काय म्हणणं आहे, हा फॅमिली आहे ना तर ते फॅमिली सारखंच असलं पाहिजे. तिथे ना असं कोणाचं तरी अंतर नसलं पाहिजे. तुम्ही उद्या ना माझ्याशी जरी जाऊन माझ्याशी बोलू शकलं पाहिजे. तुम्हाला जो डाऊट आहे, तुम्हाला ज्या गोष्टी आहेत तुम्ही मला शेअर करू शकले पाहिजे. जर असं जर अंतर असेल ना तर तुम्ही प्रश्न विचारायला पण घाबराल मला माहिती आहे, जे की बाकीच्या क्लासेसमध्ये होतं ते तिकडे सांगितलं. ते म्हणतो अरे याला कसा प्रश्न विचार. मी काय म्हणतोय, अरे बिंदास प्रश्न विचार. मी प्रत्येक बॅचला बोलतो, तुम्हाला जो प्रश्न पडला तो शेजारच्याला नाही पडला याचा अर्थ असा नाही की तुम्ही डब्बू आहात, तुम्ही मंद आहात, असं नाही होत. एखादी गोष्ट तुम्हाला लेट कळली तर एखादी गोष्ट तुम्हाला खूप आधी कळलेली असते, हाच फरक आहे. आणि जर तुम्हाला प्रश्न पडतो ना तर तुम्ही विचारायला पाहिजे, बाकीच्यांचा विचार न करता. कारण जर त्यांना प्रश्न नाही पडत आहे मग ते इथं काय करताय. त्यांना जर सगळं येते तर ते नासामध्ये पाहिजे होते, जसं मी नेहमी म्हणतो ते नासामध्ये गेले पाहिजे होते. जर त्यांना अजिबातच प्रश्न नाही ते कोडर पाहिजे होते नासा किंवा एलॉन मस्क बरोबर कोडिंग करायला पाहिजे होते. ते पण तुमच्या शेजारीच बसते ना, याचा अर्थ हे कुठेतरी माती खाते. आजचा एक कोणी ह्याला आला ना याचा अर्थ हा भारी आहे का, नाही. तुम्ही तुमचा विचार करा, बाकीच्यांशी कम्पेअर करायचा कधीच विचार करू नका, कधीच नाही. स्वतःच बघा की तुम्ही काय विचार करताय. तुम्हाला कोडिंगमध्ये आज जिथे आहात उद्या त्याच्या एक स्टेप पुढे गेलाय का, आणि ते एक स्टेप पुढे घेऊन जायचं का माझं असेल. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, मी जरी आहे ना मी तुम्हाला सांगितलं की अरे मी टुकार होतो वगैरे, पण मी खरं सांगतो मी टुकार फक्त आहे ना 2014 पर्यंत, फक्त 2014 पर्यंत. 2014 नंतर माझ्या आयुष्याला एवढी खतरनाक कलाटणी बसली ना की माझ्याकडे काही ऑप्शनच नाही राहिला. माझ्या बाबांचा ऍक्सिडेंट जेव्हा झाला ना तेव्हा मला असं झालं की त्यांचं काम गेलं सगळ्या गोष्टी, म्हणजे काम गेलं म्हणजे त्यांच्या हाताला लागलं होतं, त्यांनी थांबवलं कारण की हातावरच ते ओझं पडलं होतं. त्यानंतर मग असं व्हायला लागलं की आता घरची परिस्थिती काय. बाबा म्हणले की आता याच्या पुढे शिकणं जरा अवघडच आहे, तुझं करावं लागेल. मग आईला वगैरे काय वाटायचं माहिती का, आई म्हणायची मी कसं कसं करेन नाही का कामं इकडची तिकडची. आणि मी शिकवेन याला, एक वर्ष तर राहिले, नंतर एका वर्षाने याला चांगलं पॅकेज मिळेलच.
आणि तुम्हाला माहिती ना आपल्या पुशारक्या असतात, काही येत नसलं ना तरी आपण घरच्यांना काय सांगतो, टेन्शन घेऊ नका मी आय टी मध्ये 5-6 लाखाचा जॉब असा काढतो, असा काढतो कसा, तुला सी मधला सी येत नाही टिंब टिंब्या, तू कसा काढणार इथला, कसं काढणार पॅकेज? म्हणजे त्यावेळेस मला रिअलाइज झालं की माझ्यावरती ट्रॅक लावून बसलं की आता ह्याचं कम्प्लीट होतोय आणि हा चांगलं पॅकेज मिळेल. आणि माझ्या वर्गातल्या मुलांना माहिती होतं की याला काहीच येत नाही, म्हणून ते मला काय बोलायचं म्हणते का, तू ओडाफोनमध्ये सिम कार्ड विसरू. माझ्या ग्रुपमधले लोक होते ती म्हणायचे, शशा तुला तो जॉब असणार आहे तुला काहीच येत नाही, तू कॉप्या करून बसव. पण मी तुम्हाला सांगतो आजचा सिनेरिओ एवढं खतरनाक आहे ना, असतील लोक मला रेझ्युमे पाठवतात की आम्हाला स्विच करायची कंपनी कुठली रेफरन्स आहे का. पॅकेजचं तर सोडूनच द्या, त्यांचे गुणिले 10-20 कमवत असेल, पैशांच्याच बाबतीत विचार करायला जे लोक आमच्या वर्गातले टॉपर होते. मी काय म्हणतोय सेम कंडिशन नसते, जेव्हा मला येत नव्हतं ना पण माझी जिद्द होती. मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे एक सीचं पुस्तक आहे, मी त्या पुस्तकाच्या मागे असं लिहिलं की जोपर्यंत मला एवढं एवढं पॅकेज मिळणार ना तोपर्यंत मी 4 तास झोपेन. आणि तुम्हाला माहिती आहे का मला ते पॅकेज मिळाल्यानंतर मी साईन केलं तिथे तोपर्यंत, आणि असं लिहिलं श्री गणेशाय नमवरती. म्हणजे आपण सुरुवात करतात नाही का गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो, श्री गणेशाय नम, तारीख टाकले, वेळ लिहिले 2:30 अडीच वगैरे 3 होते काहीतरी ती वेळ लिहिली होता. आणि तर मराठीत असा मजकूर लिहिला मी स्वतः लिहिलेला पेनाने, आणि ह्या लोकांनी सगळ्यांनी बघितलं. म्हणजे किरण म्हणून एक अकॅडमी होता आधी, तो त्यांनी मला साईन करायला लावली होता, बोलस मास्तर तुम्ही हे कधीच अचीव केलं हे बोलतात, मग तुम्ही साईन का नाही केली इथं. म्हणजे मी असं म्हटलेलं की मी 4 तास झोपेल तोपर्यंत. मी तो तेव्हापासून जेवढी मेहनत करायला लागलो ना, मी तुम्हाला सांगतो की फक्त 6 महिन्यातच मी वेगळ्या लेवलला होतो, वर्गातल्या लोकांमध्ये वेगळ्या लेवल 6 महिन्यात फक्त. पहिल्या मी तुम्हाला तेच सांगतोय, अरे मोर दॅन ए नको 6 महिने, तुमचं आयुष्य बदलायला तुम्ही 3-4 महिन्यात एकदम चांगल्या लेवलला कोडिंग करू शकता. तुम्हाला शून्य येते ना, काळजी करू नका. आधी प्रॅक्टिकल लॅब नव्हत्या, छोटा क्लास होता, सगळं होतं, पण आजचा सिनेरिओ तसं नाही आहे. आज सगळं आहे प्रॅक्टिकल लॅब पासून सगळं आहे, तिथं कोडिंग करायचंच आहे. तुम्ही येणार कोडिंग करणार, तुमच्या असाइनमेंट किती झाल्या, आधी ट्रॅक नसायचा, आता ग्रुप लीडर्स आहेत, आता ट्रॅक असणार आहे, प्रॉपर गोष्टी होती, तुमची शीट प्रेझेंट केली जाणार आहे माझ्यासमोर की तुम्ही हे असाइनमेंट का नाही केलं, तुम्हाला कुठले पॉईंट आउटवर्ड जातात ते तुम्हाला परत सांगितलं जाणार आहे का असं एवढं का. तर मला एवढंच वाटतं प्रत्येकाने कोडिंग करायला पाहिजे, प्रत्येकाने कोडिंग करायलाच पाहिजे. आणि एवढी लोकं असतात, तुम्हाला असं होत असेल की एवढ्या लोकांचे क्वेश्चन आन्सर कसे करणार, आत्तापर्यंत विचारा जे मागच्या बॅचेसचे पण आहे त्यांचा एकही क्वेश्चनचा आन्सर नाही राहिले आत्तापर्यंत. एकही असा स्टुडंट नाही आहे त्याच्या क्वेश्चनला मी आन्सर नाही केलं, एकही नाही, एकही नाही. क्लासमध्ये एवढे स्टुडंट शिकून गेले एकही नाही आहे, कसं काय बरं जमत असेल एवढं सगळं. मग तेच म्हणतोय मॅनेज केलं जातात गोष्टी प्रॉपर. तुम्हाला प्रॅक्टिकल करायचे, कोड करायचे, म्हणून मी टार्गेट कसं केलं की आपण ज्या पद्धतीने शिकलो ना तसं आपण कोर्स डिझाईन करू. मी ज्या पद्धतीने शिकलो तसा C++ तसा कोर्स होता. पण माझ्या एक गोष्ट लक्षात काय माहिती का, आपण काही शिकल्यानंतर आपण प्रोजेक्ट करतो, आपली पूर्ण प्रोजेक्टच नाही करत. आणि कंपन्यांना प्रोजेक्ट लागतो. आत्ताची धांदल बघितली मी, आया आया अवघड होतं. PTC आली, सगळी लोक धडाधड यायला लागले. म्हणजे सर जावा सगळं व्यवस्थित सांगू शकतो, C++ पण गोष्टी काही C++ बॅचची पण होते, सो सगळं सांगू शकतो, पण सर आम्ही प्रोजेक्टच नाही येऊ टाकायला. आणि PTC मध्ये एक रेड्डी नावाचे सर इंटरव्ह्युअर, रेड्डीच काहीतरी नाव होतं त्यांचं, मॅनेजर आहे ते, हां त्यांनी काय खबर माहिती का त्यांचं PTC इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला, चल गिटअपची लिंक उघडून दाखवतो काय प्रोजेक्ट केले मला लिंक दे बघतो. आता ज्यांच्याकडे प्रोजेक्टच नाही ते काय लिंक देणार, ते मला स्कॅन करता का गुगल पे काय काय म्हणजे काय करणार काय. ऑप्शनच नव्हता, तो माणूस एवढा इंटरव्ह्यू होता ना त्याने काय केलं माहिती का, या निघा. 5-5 मिनिटात इंटरव्ह्यू संपवले लोकांचे. पण काही लोक बोलतात ना नशीब घेऊन येतात, ते दुसऱ्या इंटरव्ह्युअरकडे गेले, त्यांना इंटरव्ह्यूमध्ये प्रोजेक्ट नाही विचारला म्हणून ते प्लेस झाले. त्यांना काय विचारलं कन्सेप्ट सांग, ही काय कन्सेप्ट, त्यांनी धडाधड आन्सर दिलं, 7-8 क्वेश्चन विचारले, चांगले क्वेश्चन विचारले होते, 10-10 क्वेश्चन विचारले, काय करणं तर प्लेस झाले आपली पोरं. मग ते आले मास्तर प्रोजेक्ट नाही विचारला आम्ही प्लेस झालो. पण मी काय म्हणतो हे अडतंय कुठेतरी. मग आम्ही असा विचार केला की आत्तापर्यंतच्या बॅचेसला नव्हतं पण आता पायथनच्या बॅचेस पासून आपण सुरू केलं की कारण जावाच्या बॅचची धांदल उडालेली बघितली आणि अवघड वाटायला लागली. मग पायथनच्या बॅचेस पासून सुरू केलं की बॅच संपल्यानंतर एक प्रोजेक्ट करायचा. आता तुम्ही विचार करा पायथन एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे पण PPA 3 प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत वेगळ्या. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर 2 प्रोग्रामिंग लँग्वेज, डेटा स्ट्रक्चर ही प्रोग्रामिंग लँग्वेज नाही मानलं जात, ते जनरिक आहे बरोबर का. पण 3 प्रोजेक्ट करायचे आपल्याला. सी शिकून झालं की सी मध्ये एक प्रोजेक्ट करायचा आहे,
डेटा स्ट्रक्चर सी वरती डेटा स्ट्रक्चर शिकणार आहोत, कारण की आता थर्ड इयरच्या लोकांना पटकन डेटा स्ट्रक्चरचे इंटरव्ह्यू क्रॅक करता यावेत यासाठी डेटा स्ट्रक्चर मध्ये ऑलरेडी प्रोजेक्ट काढून ठेवले काय बनवायचे प्रोजेक्ट, आणि ग्रुप लीडर्स आहेत त्यामुळे प्रत्येकाला ग्रुप लीडर नुसार असाइन करून प्रोजेक्ट केले जातात. आणि तुम्हाला असं वाटत असेल सर कुठे बसून करायचे प्रोजेक्ट, तुम्हाला इथे यायचं आहे फेमस मध्ये प्रोजेक्ट करायला, तुम्हाला सर मला जमत नसेल तर कसं जमत नाही बघतो नाही ना, तुमच्या हाताला धरून शिकवतो काही काळजी करू नका. कसं नाही जमत ज्या गोष्टी लागतात ना सगळ्या तेवढ्या सगळ्या गोष्टी या बॅच मध्ये आपण कव्हर करणार आहोत बूट कॅम्प मध्ये. म्हणून याला बूट कॅम्प नाव आहे, याला बॅच नाही बोलतो ना, पीपीए नव्हतं आधी पीपीए बोलायचो आपण, आता बूट कॅम्प का बोलतोय. याच्या साईडिक ज्या गोष्टी लागतात ना एडब्ल्यूएस पासून जर तुम्ही क्लाउड वर कसं ठेवायचं गिटहब कसं वापरायचं ते सगळं शिकवलं जाणार. तुम्ही कमांड लाईन वर आतापर्यंत फक्त कोड करायचे याच्या पुढे असं नाही, मी कमांड लाईन वर शिकवणार पण प्रॅक्टिकलचे कोड आहेत ना तुम्ही व्हीएस कोड आयडी वापरून करणार. का आयडी, तर कंपनीना आयडीची गरज आहे, कंपन्या तुम्हाला कमांड लाईनने कोड नाही करून देत, कंपन्या आयडी वापरतात. तुम्हाला आयडीही पण हाताखाली केले पाहिजे ना, म्हणून आयडी पण शिकवायचे सगळ्या गोष्टी सांगायचं. म्हणून ही बॅच थोडी वेगळ्या लेवलला जाणार पण एवढं नक्की पेशन्स पाहिजे, पेशन्स पाहिजे सिरियसली. आता एवढे लोक आहेत आज पण एवढे लोक ऑनलाईन वरनं आहेत म्हणजे त्यांचं तर त्यांनी ऑलरेडी ऍडमिशन घेतलं, त्यांनी तर ऍडमिशन घेतलं ते तर एक म्हणजे लोक नाहीच आहेत. जवळजवळ दोन चारच लोक असे असतील जे ऍडमिशन घेतलेले आज लेक्चरला आहेत, दोन चारच लोक असतील म्हणजे मी स्वतः बघितलं तिथे दोन चारच लोक असतील की ज्यांनी ऍडमिशन घेतलं आणि लेक्चरला पण आले. पण ऍडमिशन घेतलेली बरीचशी लोक ऑनलाईनच बघतात, त्यांना हे प्रश्न नाही पडणार कारण ते ऑलरेडी कोणाकडनं तरी ऐकलेलं आहे, कोणीतरी त्यांचे भाऊ आहेत बहीण आहेत त्यांना सगळ्या गोष्टी करतात. इव्हन प्रीवियस बॅचचे पण स्टुडंट आहेत का पायथन वगैरेचे ज्यांनी अजून ऍडमिशन नाही घेतलं आणि आम्ही त्यांना फोर्स करतो तुम्ही आत्ता लगेच ऍडमिशन घेऊन नंतर घ्या थोडं उशिरा, यांना आधी घेऊ द्या. कारण आधी कसं व्हायचं 100 लोकांना प्रॅक्टिकल असायचं पहिल्या, आता तसं नाही आहे, आता सगळ्यांना प्रॅक्टिकल. तुम्ही म्हणून कसं काय बरं प्रॅक्टिकल हँडल होणार आहे, तुम्हाला माहिती आहे का प्रॅक्टिकलचे सेशन्स पण आता प्रॉपर मॅनेज केले जाणार आहे, इथेच कोड घेतले जाणार आहे सगळे प्रॅक्टिकलचे. तुमचे जेव्हा इथे होतील ना सेम टू सेम त्याच लेवलचा एक वेगळा कोड आहे ना तुम्हाला इथे करायला दिला जाणार. लॅपटॉप कधी घेऊन यायचे काय करायचे, लेक्चरमध्ये लॅपटॉप नाही आणायचे, सकाळच्या स्लॉटमध्ये प्रॅक्टिकल आहेत किंवा विकेंड प्रॅक्टिकल आहेत असे तर आपण तशा बॅचेस शेड्यूल केलेलं आहे. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही येऊन बसायचं प्रॅक्टिकल करायचं, पण काही स्किप नाही झालं पाहिजे. प्रत्येक वीकचं एक टार्गेट आहे, ह्या वीकमध्ये एवढं कम्प्लीट झालंच पाहिजे कारण 3.5-4 महिन्याच्या आतमध्ये सगळं शिकवायचं तर ते झालंच पाहिजे. तुम्ही म्हणून सर लोड नाही काय ना व्हाईट बॉटल घेऊन आला टोटल कोड माहिती आहे का तिथे 870 कोड आहे अख्ख्या बॅचमध्ये 870 त्याच्यापेक्षा एक जरी कॉम कमी झाला ना मला एवढं सांगा 870 कोड जेवढे आम्ही आता आधी सारखं नाही राहिले. आता आम्ही मी काय विचारतो बघूया जशी बॅच चालेल ना किती कोड होत आहेत तसं घेऊया. आता तसं नाही, आता प्रत्येक दिवसाला किती कोड होणार आहेत ना ते आमच्याकडे डिफाईन आहे. कुठली असाइनमेंट कुठल्या लेक्चर नंतर गेली पाहिजे, कुठले सोल्युशन्स गेले पाहिजे, ऑप्टिमाइज कोड किती लोकांना पाठवायचे हे सगळं ठरलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का ऑप्टिमाइज कोड बद्दल बोललो म्हणून मी तुम्हाला सांगतो नीट ऐका. कोड आहे ना काही ना कसं असतं माहिती का, मला ना सोल्युशन भेटलं ना तर मला थोडं लॉजिक मी ड्राय रन करून आहे ना स्वतः लॉजिक लावेल असं काहींचं म्हणणं असतं. काहींचं कसं म्हणणं असतं मला साधं लॉजिक जमलंय पण माझा कोड ऑप्टिमाइज आहे की नाही हे कसं करणार, तर तुमचा कोड ऑप्टिमाइज आहे की नाही यासाठी आम्ही टेस्ट केसेस पण काढल्या प्रत्येक असाइनमेंट टेस्ट केसेस. हा म्हणजे काय माहिती का टेस्ट केस रन झाली तर तुमचा कोड प्रॉपर चालला, ऑप्टिमायझेशन पण चेक केलं जाणार आहे कमी वेळात होतोय का, तुमचा कोड विनाकारण एक्स्ट्राचा फिरतोय का कुठे हे सगळं. पण सगळ्या लोकांना ऑप्टिमायझेशनची गरज नाही, काही लोक कसे असतात एकदम शून्यात असतात त्यांचं काय म्हणे आधी कोड तरी रन होईल आणि माझं हेच टार्गेट आहे आधी कोड रन होऊ द्या. मग तो कसाही रन करा 10 फॉर लूप लावले ना तरी चालतं, कोड रन करा. ऍक्च्युअली कुठल्या कोडला 10 फॉर लूपची गरज लागत नाही, मॅक्सिमम 2 फॉर लूप रादर. तुम्हाला माहिती आहे का किती पण मोठा कोड असतो एका फॉर लूपमध्ये लिहिता येतो, इवन विदाऊट फॉर लूप पण लिहिता येतो. पहिलं म्हणजे स्पेस वगैरे वाले 3 फॉर लूप लागतात ना एकामध्ये पण होतं, आहेत अशी लोक इथे बसलेली त्यांनी माझ्या बॅचमध्ये एका फॉर लूपमध्ये ते कोड लिहिलेत सगळे आहेत मला माहिती आहेत तर इथे बसलेले कितीतरी लोक एक फॉर लूपमध्ये पण कोड लिहिता येतो 3 फॉर लूपवाला. तुम्ही कसं काय ते स्किप कसं करायचं तेच या बॅचला शिकवलं जात नाही सगळ्या गोष्टी. मग बूट कॅम्पमध्ये तुम्ही असं विचार करा की सर सगळं कव्हर होणार आहे, तुम्ही सगळ्यांनी पोर्शन पाहिलं का काय होतं, किती लोकांनी पाहिले रे पोर्शन. आता ऑनलाईनच्या लोकांना नाही विचारलं ते काय करतात नेमकं तुम्हाला कळत नाही, दिसतच नाही काय बघणार त्यांना काय माहिती काय असं कांगावर वळ टाकून कसे बसले असतील नाही का, एखादा लटकून असं हवेत असं एक हात असं मोगली सारखा असं लेक्चर बघत असलं हवेत काही सांगतात नाही. हे ऑनलाईनच्या लोकांचं काही भरोसा नाही बघत असतील की नाही किंवा मी एकटाच बोलत असेल त्यांच्या लेखी नाही का, मला असं कुठेतरी भिंतीला तोंड करून ठेवला पण असेल आणि हे इकडं टीव्हीवर काहीतरी गाणं बजाव बिजली
ऑनलाईन चा मला अजिबात भरोसा नाही, कोण काय तू करणार, नंतर येऊन सांगतील मला लेक्चर कसं ऐकलं, पण सर काय लेक्चर झालं एकूण एक शब्द ना शब्द पडूच दिला ना तुमचा शब्द एक, पण मी म्हणतो मग सांग बरं काय करू सर, काही एवढं पाठ करता बघ, पण सर मस्त तुमचं लेक्चरच भारी होतं, नाही बघितलं तरी सर भारी होतो, नाही बघितलं कसं भारी झालं, ही तीच लोक आहेत ऑनलाईनची, मी तुम्हाला कशावरून नको तुम्ही म्हणा तुम्हाला कसं माहिती एवढं, माझ्याकडे तुमचा ऑनलाईनचा पण डेटा असतो, ज्यांनी ऑनलाईन बॅचेस केल्यात काही काही लोक आहेत तिथे काही ऑनलाईन बॅचेसला होते, तुम्हाला माहिती का सांगायचे का माहिती का सर सगळे लेक्चर बघून झाले, मी काय करतो माहिती का मला कोणी आलं ना सांगायला मी आवर्जून बघा नाव विचारतो तुझं नाव काय मग ते नाव सांगतो, मग माझं एकच काम असतं मी सचिन किंवा श्रीकडे जातो त्यांना म्हणतो जा हे नाव सर्च कर मला ह्याचा ट्रॅक दाखव यांनी किती लेक्चर्स बघितले, परत जेव्हा तो व्यक्ती दिसतो ना मग त्याला बघते आता खरं सांग किती लेक्चर बघितले, नाही सर ऍक्च्युली ना कारण पायस फुटलो माझा मित्र ना मेला आणि जिवंत झाला असं मला कळलंच नाही कसं लेक्चर बघून मी काय सुचवत होतो की हा भूत तर नाही ना वगैरे काय फालतू कारण देतात ना एकदम असं सर कोरोना हो आमच्या अख्ख्या एरियाला कोरोना झाला, तू कोण आहे तू का उद्धव ठाकरे का तुला देशाचं टेन्शन आहे, तू तुझं बघ ना तुझं कोड करलं तू काय टेन्शन घेतोय, ते पण घरी बसले जातात म्हणजे जाऊ ना तो राजकारणाचा पार्ट आहे तो आपला काय म्हणणं आहे बाबा त्याच्यामध्ये आज तू कोण काय उत्तर काय करते काही सांगता येत नाही काही होऊ शकत, मी पाहिलं असं पाहिलं असेल तुम्हाला पण शॉपिंग असेल ना विठ्ठलाला पण प्रश्न होता ना ते मीम्स येत होते विठ्ठलाला पण प्रश्न की मुख्यमंत्री कोण येणार यावेळेस पूजेला, मग एकनाथराव आले माहिती ना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आता महाराष्ट्राचे, तुम्हाला तुम्हाला ना मी हा गोष्टी आहे ना तुम्ही म्हणाल की सर तुम्ही हे पण नॉलेज देणार का हो, कारण की यांना खरं सांगा सी प्लस प्लस मध्ये क्लासेस ऑन ऑब्जेक्ट्स आहेत आणि ही सगळी सगळी राजकारणी लोक आहेत ना सगळे क्लासेस ऑन ऑब्जेक्ट आहेत, काही तुम्ही काही नेते बघितले का एक बरेच क्लासेस मध्ये असतात ते ना कोणाचेच नसतात म्हणजे कोणाचेच नसतात नारायण या पक्षात कधी दिसेल कधी दुसऱ्या पक्षात कधी स्वतःचा पक्ष कधी तिसऱ्या पक्षात ते कोणाचीच नसतात माणसं, अशा लोकांवर पण फंक्शन्स आहेत माहिती का म्हणजे सीपीपी मध्ये कन्सेप्ट आहेत अशा लोकांवर, तुम्हाला असं वाटतंय की असे रिलायबल लोक पण नसतात, मग तसं सीपीपी मध्ये पण अशा कन्सेप्ट आहेत ओपी मध्ये अशा कन्सेप्ट आहेत की जिथं राजकारणी लोक प्रॉपर बसतात, काही काही असे स्ट्रॉंग बेस असलेली लोक आहेत जसं नितीन गडकरी खतरनाक व्यक्ती म्हणजे मी कोणाला सपोर्ट नाही करत पण मी खरं सांगतो तो व्यक्ती आहे ना मी विदाऊट राजकारणी म्हणून मी बघतोय आणि मी बोलतोय त्यांच्याबद्दल, तुम्ही म्हणाल की सर मग ही एक्झाम्पल बसतात सगळी गोष्टी बसतात तुम्ही मुव्हीला जाता तुम्ही फिरायला जाता हे सगळं आहे ना ओपे, आता तुम्ही प्लॅन करत असाल पावसाळा आलाय मस्त डॅम पिंपवर जाऊ भुशी डॅम वगैरे हे ते बरोबर ना, आता इथल्या इथल्या कॉलेजमध्ये जवळच्या लोणावळ्यात जातात पुरं गाड्यांवरनं पुन्हा इकडे तिकडे फिरायला जातात, तुम्हाला काय वाटतं सगळंच्या सगळं कोडिंगमध्ये बसतं सगळंच्या सगळं, फक्त तुमचा पर्स्पेक्टिव्ह तसा पाहिजे बघण्याचा, लोक म्हणजे सो कसं काय बसणार ओढून तरून बसवायची गरज नाही, जी लोक ऑलरेडी सेशन्सला आले तुम्ही बघितलं असेल ओ टी टी प्लॅटफॉर्म सगळ्यांना माहिती नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम सगळी एक्झाम्पल त्याचीच होती आत्ताच्या जावाच्या बॅचला, हे मी आधीच्या कुठल्याच बॅचला दिलं नव्हतं ओ टी टी प्लॅटफॉर्मचे एक्झाम्पल आत्ताच्या याच्यामध्ये सगळं ओपी बसतं माहिती का त्याच्यामध्ये सगळं जावा तुम्ही सगळं ओपी बसवलं होतं सीपीपी मधलं काय नाही बसतात सगळं बसतात ज्या गोष्टी प्रायव्हेट आहेत सगळ्या गोष्टी बघा ना प्रायव्हेट असतात काही गोष्टी पब्लिक असतात ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पण आपल्याला काही गोष्टी दिसत असतात, मग माझं काय म्हणणं आहे सगळं ना रिअल टाईम आहे तुम्ही ना पाठ करू नका सी सी प्लस प्लस वगैरे, तुम्ही लक्ष द्या कशा पद्धतीने शिकायचं आहे, कारण मला आहे ना अजिबात टेन्शन नाही, मी तुम्हाला याच्यासाठी कधीच नाही बोललो तुम्हाला डेमो लेक्चर कशासाठी दिलं आहे मी काय शिकवणार आहे मी तुम्हाला हे सांगण्यापेक्षा ना तुम्ही तुम्हाला ज्यांनी सांगितलं ना त्याला परत एकदा प्रश्न विचारा की तू आम्हाला रेफरन्स दिला आहे या माणसाचा खरंच खरं हा माणूस आम्हाला शिकवू शकतो एवढंच त्यांना विचारा, कारण जर मला जर सांगायचंच असतं ना मी तुम्हाला इथे भारी भारी गोष्टी दाखवत असतं, कारण मी तुम्हाला सांगतोय मागच्या 2 वर्षामध्ये ना आपल्याकडे 2200 ते 2300 प्लेसमेंट्स आहेत, जर मी बॅनर टाकले ना अख्खा नवले ब्रिज पर्यंत भरून जाईल तरी पण पूर्ण नाही एवढे बॅनर लागतील, पण माझं काय म्हणे मला असं शायनिंग मारून कोणाला नाही बोलायचं, मला एवढंच करतं माझं फाउंडेशन आहे ना सॉलिड आहे, बेस जो असतो ना मी कधीच आहे ना असं गाजावाचं नाही केलं की हे बोर्ड हे आमचे मी पोर्टुएरच्या साईटवर काय टाकलं नाही ते का तुम्हाला की पोर्टुएर क्लासमधून ही लोक प्लेस होतात आणि आम्ही कोणालाच त्यांना मेसेज केला नाही तू प्लेस झाला आम्हाला सांग, आम्ही त्यांचीच फक्त पोस्टर टाकतो जी लोक आम्हाला सांगतात की सर आम्ही प्लेस झालेलो आम्हाला काहीतरी सांगायचं ती लोकच फक्त बाकी आम्ही कोणाला मागायला गेलो, मग एवढी लोक आहेत सगळ्यांचे का नाही पोस्टर पडले, काही लोकांचं कसं असतं आता झालं ना प्लेस आता कसं जायचं त्याच्याकडे, पण तुम्हाला माहिती आहे का तीच लोक आता परत परत यायला लागले माझ्याकडे कशासाठी म्हणजे
सर ॲमेझॉन कसे क्रॅक करायचं, फेसबुकचं कसं आहे सर इंटर, गुगलचे कशा गोष्टी आहेत की आम्हाला क्रॅक करता येतील, मी तुम्हाला आहे ना सगळं ते पण सांगू शकतो डिटेलमध्ये की हे कसं क्रॅक करता येतं, इवन कुठले कोड लूप कोडवरचे कुठले कोड करायचे तेवढे पण कोड. आणि एक चांगली गोष्ट सांगतो, ज्या लोकांना ॲडव्हान्स लेवलसाठी आलेत माझ्याकडे या बॅचला त्या लोकांसाठी आणि थर्ड इयरच्या लोकांसाठी, सी मधलं कंटेंट बघा आहे वेबसाईटवरती, किती लोकांनी पाहिले बघ ना ते आतवर करून सांगत, किती लोकांनी पोर्शन पाहिलं आहे ऑनलाईन कंटेंट काय काय आहे सी सी प्लस प्लस आतवर करा. अरे काही काही असंच येतं का उठून, आणि जेणे हात वर केले मी तुम्हाला विचारणार नाही, माझं फक्त म्हणणं काय तुम्ही पाहिला का, नक्की पाहिलं ना होय, काय काय लोक बघा आता माझ्यावरच कसं टोलत, काय पाहिजे गरज नाही, विश्वास आहे तुझ्या, नको नको ते तुम्हीच असता, नंतर परत येणार सर हे नाही कसं कोणा त्याच्यात, सर ऑपरेटिंग सिस्टम कशी बनवायची नाही कसं कोणा, आम्हाला तरी एवढे आधी बनवायची, खरंच सिरियसली सांगतो ना, कर्नल लेवलचे फंक्शन्स आहेत सिस्टीम कॉल आहेत कसे चालतात हे सगळं माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण ऑपरेटिंग सिस्टीमचा जो कर्नल आहे तो दुसऱ्यांचा कोणाचा तरीच घ्यावा लागणार आहे, तो आपण बिल्ड कसा करणार, हार्डवेअर लेवलला जी डिपेंडन्स आहे कर्नल करतो ना, ओएस इन्स्टॉल केलं ना सगळ्यांकडे विंडोज तरी असेल, विंडोज जेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम असते ती दोन गोष्टींनी बनलेली असते, कुठल्या कुठल्या, कर्नल प्लस युटिलिटी, अशा दोन गोष्टींनी ऑपरेटिंग सिस्टीम बनलेली असते, जो कर्नल असतो त्याची स्वतःची पण फंक्शन्स असतात बरोबर, जे आपण नाही का आपल्याला जेव्हा एक एक्झाम्पलच सांगतो, पिक्चर पाहिला ना लॅपटॉपवर जेव्हा डेटा घेता फेच करता तेव्हा तुम्ही हार्ड डिस्क मधून डेटा घेता फाईलचा, कारण हार्ड डिस्क मध्ये स्टोअर केलेला असतो तुमचा काहीतरी मूवी असेल गाणं असेल, हे हार्डवेअर आहे, हार्डवेअरला आपल्याला बोलायचंय, आपल्याला बोलायचंय हार्डवेअरशी, ऑपरेटिंग सिस्टीम काय म्हणते का, होय दादा तू नको हार्डवेअरशी बोल, मी बोलेल माझी फंक्शन्स आहेत ना ती बोलतील, आता ऑपरेटिंग सिस्टीमची फंक्शन्स म्हणजे कोण तर कर्नलची फंक्शन्स, ती स्वतः आहे ना रीड कॉल करतात, रीड सिस्टीम कॉल म्हणजे काय वाचतात, आणि आपल्याला बोलतात हे बघ आनंद दिले आता प्ले होईल बघ गाणं, व्हीएलसी मीडिया प्लेअर प्रोग्राम आहे, व्हीएलसी मीडिया प्लेअर स्वतःहून जाऊन हार्ड डिस्कमधून गाणं खेचून नाही आलं बरं का, व्हीएलसी मीडिया प्लेअर प्रोग्राम आहे तो फक्त ओएसला काय सांगू नाही का, हे बघ हे डबल क्लिक केलंय गाण्यावरती या, आता समजा एक्झाम्पल म्हणून सांगायला गेलं कुठलं तरी, आता मी ते 83 मधलंच गाणं म्हटलं लयरा रोड, ऍक्च्युली भारी गाणं आहे बघ का, 15 ऑगस्टला बघा तेच गाणं वाजेल, म्युझिक चांगलं आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत ठीक आहे, ते लहरा दो मस्त, आणि पिक्चर पाहिला असेल ना तुम्ही 83 तर तुम्हाला तो बघताना अजून फील झाला असेल ते गाणं, एवढं भारी गाणं आहे, आता देशावरची गाणी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच वाजतात आपल्याकडे, ही दुर्दैवाची गोष्ट ठीक आहे, तर ना आता समजा ते गाणं मी प्ले केले व्हीएलसी मीडिया प्लेअर, माझं काय म्हणतो ना देखा मला ते गाणं प्ले करायचं आहे, ओएस काय म्हणते जा बरं ते गाणं घेऊ नये असं नाही म्हणणार, ओएस काय म्हणते ठीक आहे तुला ते गाणं हवंय का, तुझ्यासाठी ना मी आणून देते ती फाईल, तू नको जाऊ हार्ड डिस्क मध्ये आणायला, म्हणजे तुम्ही म्हणाल की आपल्या प्रोग्राम प्रोसेसला हार्ड डिस्कचा ऍक्सेस नाहीये, नाहीये कारण ते हार्डवेअर ऍब्स्ट्रॅक्शन आहे, आपल्याला जर ऍक्सेस दिला असता आपण हार्ड डिस्क उद्ध्वस्त करून आलो असतो, हार्ड डिस्कला सांगितलं असतं, आता सरळ गाणं प्ले केलं ना, आता जरा एकदा उलट प्ले करू मागून गाणं प्ले होते कळते का, शब्द उलटे उलटे शब्द प्ले झाले असते, मग ओएस काय म्हणते की मी तुला कुठल्याही हार्डवेअरचा ऍक्सेस नाही देणार मी करेन, मग हार्डवेअरची जी म्हणजे ओएसची फंक्शन्स आहेत ना ती मध्ये येतात आणि ते आपल्याला ह्या गोष्टी करून देतात, यालाच तर सिस्टीम कॉल असं म्हणतात, मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मग आता तुम्हाला प्रश्न पडेल सर ह्या गोष्टी कशा काय, याचं जे बेसिक अंडरस्टँडिंग आहे ते मी पहिल्या काही लेक्चर्समध्ये सांगतो, पुढच्या लेक्चर्समध्येच तुम्हाला कळेल, सुरुवातीपासून शिकवतो शून्यात ना तुम्हाला ह्या बॅचेसला ओएस कशी इन्स्टॉल करायची हे पण इथे लॅपटॉप आणून शिकवायला जाणार, आत्तापर्यंतच्या कुठल्याच बॅचला आम्ही नाही शिकवलं ऑपरेटिंग सिस्टीम कसं इन्स्टॉल करायचं, तुम्हाला ना शेजारी बसून सांगितलं जाणार हे क्लिक करा स्वतःच्या हाताने, जे काय होईल तुम्ही म्हणून सर धूर वगैरे निघाला निघाला तुमच्यात पण आम्ही आनंद घेऊ काळजी करू नका, असं कधीच होत नाही, कधी ज्यांनी ज्यांनी ओएस इन्स्टॉल केली किती लोक हात होतात स्वतःहून ओएस इन्स्टॉल केली काय रे दूर निघाला का लॅपटॉप मध्ये, नाही नाही मग बाकीचे काय बघत आहे, पहिला प्रश्न काय असतो ना देवा मी सर कसा बसा लॅपटॉप घेतलाय काय मॉम्स गिफ्ट डॅड्स गिफ्ट रडून घेतलंय ठीक आहे लॅपटॉप सर त्याच्यावरती ऑलरेडी ओएस त्यांनी टाकून दिलं दुकानदाराने मी परत नाही टाकणार दुसरी ओएस, कारण मी काय म्हणतो लिनक्स घ्या लिनक्स वरती शिका कारण की लिनक्स सगळ्या कंपन्या वापरतात, जास्तीत जास्त कंपन्या लिनक्स आहेत मशीन, भरपूर कंपन्या 80% पेक्षा जास्त कंपन्या लिनक्स मशीन वापरतात, मग तुम्ही विंडोज शिकून नंतर तुम्हाला भीती वाटते टर्मिनल दिसल्यानंतर अच्छा बाबा हे काय टर्मिनल काय हे काळं काळं काय दिसतंय त्याचं बाहेर कसं पडायचं टाईप कसं करू,
तुम्हाला माहिती का वी आय एडिटर वरती इन्स्टंट बटन दाबल्याशिवाय किंवा आय बटन दाबल्याशिवाय टाईप पण होत नाही. नको का पोचलो तर आहे वी आय पर्यंत, अरे टाईप का नाही होत आहे, अरे कीबोर्ड मेला टाईप का नाही होत आहे. हे माझं म्हणणं आहे की त्याच्याशी फॅमिलीयर व्हा ज्या गोष्टी तुम्हाला लागणार. आणि म्हणून ए अरे तुम्ही कसे रे लोक चायला तुम्ही नाही बघितलं ते ऑनलाईन वाले तर राडाच आहे. तुम्ही पोर्शन नसेल पाहिलं ना तुम्हाला माहिती का पोस्ट तरी बघितलं का काय काय आहे या बॅच मध्ये. तुम्हाला कोणी पण टिंबो टिंबो म्हणून झाले एखादं टेकडीवर मिटिंग आणि तुम्हाला सांगेल इथून खाली उडी मार 1 कोटीचं पॅकेज लागतं. अरे मारा पॅकेज तुम्ही तसं उडी मारून 1 कोटी मिळतील. उडी मारत मारत 1 कोटी डायरेक्ट जागा. अरे टिंब टिंबनो एक काम करायचं माहित नाही का एखादा क्लास लावतो नीट आहे का. मी काय जुन्या लोकांना मी बोलत नाही, जुन्या लोकांनी विश्वास त्यांचा ऑलरेडी बसलाय त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी. नवीन लोकांचं सांगतोय तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे, तुम्हाला शिव्या घालायची वेळ आहे माहिती का. नवीन लोकांना काहीच न बघता एखाद सांगलं चल ते मास्तर भारी शिकवत आहे. अरे एकदा त्याला विचारायचं ना बाबा मला दाखवतो काय काय शिकवणार आहे पोर्शन काय. आणि तुम्ही काय बुक सीट केलंय तर बुक सीटच्या खालीच पोर्शन आहे. बीप बीप कळत ना मला काय म्हणतो बीप बीप. आई शपथ मला चांगले चांगले शिव्या येतात माहितीये का. एक शिवी मनात धरा बघा काय म्हणजे तुम्ही काय बोलतोय तू शिक्षक आहे तू. अरे पण तुम्ही जी आणता ही माझं काय म्हणे बॅच आहे चालू. अरे काय पोर्शन तुम्ही बघा ना काय सिस्टमॅटिक काढलंय यावेळेस की का असं केलेलं आहे. असाइनमेंट पासून तुम्हाला पुढच्या बरं ठीक आहे नसेल बघितलं मी नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला दाखवतो कशा कशा गोष्टी आहेत कुठल्या लेक्चरमध्ये किती असाइनमेंट्स आहे याच्या सहित सांगणार आहे तुम्हाला. काय प्रोजेक्ट केले जाणार आहे ह्याची नावं पण आधीच ठरले प्रोजेक्ट पण कम्प्लीट आहे. मी म्हणतोय काय हे बुट कॅम्प यावेळेस वेगळं स्ट्रक्चर आहे का. कारण की ज्या ज्या चुका आम्हाला मागे दिसत होत्या ना तुम्ही प्लेस नाही होते किंवा तुमच्या गोष्टी कशा ऑलरेडी प्लेस एवढी लोक होतात क्लासमधले लोक आले की प्लेस होतातच. आपल्याच क्लासचे 50% असतात तुमच्या कॉलेजमधनं जे प्लेस होतात ना 50% क्राऊड आपल्याच. कुठली पण कंपनी काय काय कंपन्या तर अशा होत्या लास्ट इयरला इन्स्टाजेरिंग वगैरे सारख्या कंपन्या पुन्हा अशा तुम्हाला येतात सिंहगडला 5-5 लोक घेतले त्यांनी 5-5 आपल्याच क्लास 100% आपली जागा मक्तेदारी आपली. मी का सांगतोय तुम्हाला कारण आहे ना या कंपन्या ज्या होत्या ना म्हणजे मागच्या पण किंवा कुठल्या येणाऱ्या असेल मला एक्झॅक्टली माहिती की त्या कंपन्या काय घेत आहेत. म्हणून मी तेवढंच नाही शिकवलं करू मी सगळं शिकवलं. माझं काय म्हणणं कुठली पण कंपनी असतं मधलं जे काही येणार आहे ते तुम्ही क्रॅक करायलाच ना. मग अशा पद्धतीने शिकायचं असेल ना तरच क्लास लावा. आणि ना तुम्ही ना येऊच नका सपत सांगतोय तुम्ही ना येऊ नका. तुमच्या लोकांची ना मला गरजच नाही खरं सांगायला वाईट नका वाटलं तुम्ही ना चालला आम्ही ना आलो तर तुझं पोट पाणी. हां हां चुकतंय आपला एकच बिझनेस नाही आहे कळलं. तुम्हाला असं वाटत असेल ना तू आम्ही नाही आलो क्लासला तर याचं पोट पाणी कसं भरणार. ऐक काय 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 कुठं असं बसतो दादा माझ्याकडे असं हां नाही दादा याच्या व्यतिरिक्त पण आम्ही भरपूर पैसे कमवतो. तुम्ही ना बाकी काय गाजा वगैरेचे बिझनेस नाही असलं काय नाही आहे चांगल्याच पद्धतीने पैसे कमवलेत आजपर्यंत. कंपनीमध्ये चांगले प्रोजेक्ट्स येतात गोष्टी आहेत पैसे मिळतात तिकडून पण. अजून बाहेरच्या कंपन्या आहेत त्यांना फ्रीलान्सिंगसाठीचे जे प्रोजेक्ट्स असतात त्याचे पैसे मिळतात. अरे भरपूर असे उद्योगधंदे असतात ठीक आहे. एकदा तुम्हाला नॉलेज आलं ना तुम्ही फक्त ठरवायचं की तुम्हाला कितीपर्यंत सेटल व्हायचं तुम्हाला किती कोटी पाहिजे ते तुम्ही ठरवायचं तेवढे पैसे तुम्हाला मिळून जातात. तुम्ही असं कसं आयटीचा जॉब ऐकले भारी तुम्ही बघा ना बाकीच्या जॉबमध्ये कसं आहे ओव्हर टाईम केला की फिक्स पैसे असतात. एक तास ओव्हर टाईम केला 400 रुपये मिळतील. आयटीमध्ये असं नाही रे मित्रांनो आयटीमध्ये रात्र आपली कंपनीतनं काम करून आल्यानंतर पण बरेचसे लोक फ्रीलान्सिंग करतात रात्रीच्या वेळेस. आणि म्हणूनच आम्हाला कळलं की फ्रीलान्सिंग केल्यानंतर कशा गोष्टी असतात प्रोजेक्ट्सला काय काय लागतात गोष्टी त्या आपण मुलांना काय काय शिकवलं पाहिजे. म्हणून मी आहे ना प्रत्येक बॅचला काय काय लोकांचं काय म्हणणं असतं माहिती का मास्तर ना एक्स्ट्रा शिकवतं बऱ्याचशा गोष्टी म्हणजे एवढं इनफ आहे ना एवढं कशाला शिकवायचं एवढं इनफ आहे ना. मी काय म्हणतोय मी कुठलं टेकमॅक्स निराली सुराली पब्लिकेशन तुमचे घाण्याचे घाण्याचे त्याच्यातनं नाही शिकवत आहे किंवा माझ्याकडे इझी सोल्युशन नाही येते तुमच्याकडे असतं छोटं छोटं की ते घेऊन नाही शिकवत. मी सगळं रेफरन्स बुकमधनं शिकवतो. रेफरन्स बुकमध्ये शॉर्टकट कुठे आहे शॉर्टकट कुठे आहे. मी तुम्हाला धडक तर नावं सांगेन रेफरन्स बुकशी की या रेफरन्स बुकमधलं हे वाक्य हे असं आहे का. सीपीपीमध्ये एवढी भारी भारी पुस्तकं एवढी मोठी मोठी पुस्तकं तुम्ही कधी वाचत बसता. मग माझं काम काय सगळं शिकवायचं याच्यातलं काही विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे हेच टार्गेट होतं. आणि म्हणूनच अशा बॅचेस घ्यायला लागलो की बाबा डिटेलमध्ये घेऊया. इव्हन बघा ना कुठल्या पण बॅचला आहे सगळ्या बॅचमध्ये डिटेल
फक्त मागच्या बॅचेस पर्यंत आधीच्या पोरांना विचाराल ना तर त्यांना प्रोजेक्ट वगैरे करून नव्हतो घेतले पाहिजे. पण मी पायथनच्या बॅच पासून माझे पण डोळे उघडले की चला मी स्वतःहून काही नाही करत, आपल्यालाच करून घ्यावं लागणार आहे. मग आता पायथनच्या बॅचवरती पहिल्यांदा असणारे प्रोजेक्ट, कारण त्याची बॅच आता संपेली या महिन्याच्या एंडला, त्यांना प्रोजेक्ट चालू आहे. तुमच्या बॅचला तीन प्रोजेक्ट्स आहेत, सीचा सीपीपी डेटा स्ट्रक्चर, म्हणजे डेटा स्ट्रक्चरचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये अल्गोरिदम्स आणि याच्यावरती जास्त भर असेल. आणि प्रोजेक्ट झाल्यानंतर जी लोकांनी सगळी बॅच अटेंड केले ना पूर्णच्या पूर्ण, त्या लोकांसाठी 100 लीड कोडचे कोड इथे करून घेतले जाणार. 100 लीड कोडचे कोड, लीड कोडचा एक कोड तरी करा, नाही पाणी मागायला लागलं तर बोला. इझी मधला करा, लांबच तर जाऊ द्या, इझी मध्ये 100 लीड कोडचे कोड. आणि तुम्ही म्हणा कोण घेणार सर, मीच घेणार, इथं दुसरं कोणी शिकवत नाही, सगळं मीच शिकवणार. कारण की आहे ना कसं होतं माहिती का, सिनेरिओ कसा आहे बघा, मी स्वतः का शिकवतो हे सगळं, कारण मला माहिती आहे की गोष्टी नजरेत न कळतात. तुम्हाला नाही कळलं ना हे मला तुमच्या नजरेत दिसतं. काय काय लोकांची ऍक्टिंग चांगली असते तसे, नाही का, कळलं नाही तरी असतो वाव तूच एक नंबर वाव, त्याला काहीच कळलेलं नसतं. म्हणजे कळत ना मला काय म्हणायचं, हा ठीक आहे, आता कसं बोलणार, काहीच कळलेलं नसतं. ठीक आहे, ती जी लोक आहेत ना म्हणजे जे ऍक्टिंग करतात ते त्यांचं भवितव्य पाण्यातच आहे. कसं मी काय म्हणतो, नाही कळत आहे ना, बोला ना, नाही कळत आहे, सांगता येईल गोष्टी. कितीतरी गोष्टी अशा असतात ज्या अवघड आहेत, बरं का, अवघड आहेत म्हणजे मागच्या गोष्टींचं कनेक्शन लागतं. म्हणून आहे ना तुम्ही जर दुसरीकडे कुठेतरी सी वगैरे करून येत असाल तर तुम्हाला डेटा स्ट्रक्चर आणि सी प्लस प्लसला ऍडमिशनच नाही. तुम्ही विचारा, तुम्हाला जर फोन केला असेल तर मी डायरेक्टली सांगतो, इथे शिकले असते ना तरच त्यांना डेटा स्ट्रक्चर लागला, सी इथे माझ्याकडे गेलं असेल तर. कारण की मला मला विश्वासच नाही कोणावर की तेवढ्या लेवलला सांगितलं असं. कारण लोकांना आहे ना, लोकांना 2-3 महिन्यात बॅचेस आवरायचे असतात, शॉर्टकटमध्ये धडाधड धडाधड 2-4 दिवसात सी शिकून टाकतात. अरे तुम्ही विचार करा ना, तुमच्यातली बरीचशी लोक अशा ठिकाणावर आले, 4 तासात कम्प्लीट सी, 4 तासात कम्प्लीट सी, 8 तासात कम्प्लीट पायथन, जावा 6 तासात कम्प्लीट जावा. कसं काय म्हणून ही लोक जे आहेत ना जे असं शिकवतात त्यांची जागा आहे ना त्या लिजन लोकांच्या शेजारी. म्हणजे जावाचे ज्यांनी 6 तासात जावा शिकवलं त्यांनी जेम्स मोस्लिनच्या शेजारी बसून कोडिंग करायला पाहिजे मला वाटतं, कारण ते तेवढं डिझर्व करतो. 6 तासात कसं शिकू शकतो. कंपन्यांचे बघा ना तुम्ही, जेव्हा ना कंपन्या ट्रेनिंग देतात ना, ट्रेनिंगमध्ये जावा 3 दिवसात संपवतात, 3 दिवसात. जा ना इन्फोसिस वगैरे मध्ये, कळेलच तुम्हाला. मग ती कोण लोक आहेत, असं जावा शिकलेले लोक काय कोडिंग करणार भारी. माझं काय म्हणणं आहे, वेळ घ्या, डिटेलमध्ये शिका गोष्टी, डिटेलमध्ये शिकल्याशिवाय करणारच नाही. आणि जेवढं तुम्हाला मी जेवढं सांगायचा प्रयत्न केला तेवढं तुमच्या डोक्यात गेलं असेल. तुम्हाला असं वाटलं ना हिलाय वेळ घालवणार आपला, मी तुम्हाला आधीच सांगतो तुम्ही येऊ नका. कारण की बघा, मला एवढंच वाटतं की ही बॅच आहे आम्ही एवढ्या सिरियसली घेणार आहोत ना, एवढ्या सिरियसली. सिरियसली म्हणजे कशा पद्धतीने माहिती का, एकूण एक व्यक्तीचा ट्रॅक राहणार. जो तुम्हाला असं वाटतंय ना की अरे यार या एका महिन्यानंतर येणार सर, मला माहीत नाही की मी काय करणार, मी पहिला महिना क्लास करेन, तुमची फी दिलेली असेल ना तुम्हाला काय घेणं देणार, तसं नाही. तुम्ही फी दिले ना मग मला घेणं देणं आहे, मी तुम्हाला ट्रॅक करणार, तुम्हाला फोन येणार, तुम्हाला विचारलं जाणार की तुम्ही का नाही करत, तुम्ही काय येत नाही. कारण आधी कसं व्हायचं, मी एकटा कसा फोन करणार एवढ्या 250 लोकांना, एवढी लोकं असतात क्लासला, मग कसा फोन करणार. मग आता ग्रुप लीडर्स आहेत, प्रत्येक ग्रुपमध्ये 8-9 विद्यार्थी असेल, 10 लोक असेल एका ग्रुपमध्ये, त्यांचा ग्रुप लीडर असेल. आणि ग्रुप लीडर पण असाच असेल ज्याला काहीतरी येत आहे. आणि ग्रुप लीडरने काय करायला पाहिजे, ग्रुप लीडरचं काय, तर त्या ग्रुप लीडर जे आम्ही घेतलेत ना, म्हणजे घेणार आहोत, म्हणजे मी ठरवलेत मागच्या बॅचेसमधले जी लोक ज्यांना आम्ही ग्रुप लीडर म्हणून आणणार आहोत पिक्चरमध्ये, त्या लोकांना आम्ही चांगल्या चांगल्या कंपन्यांना प्लेस कसं व्हायचं याच्यासाठी प्रिपेअर करणार आहोत. म्हणजे त्यांना 10 लाखाच्या वरचं पॅकेज लागेल त्याच्यासाठी रेफरन्स देणार आहोत. म्हणजे कसं का देणार आहोत, असं त्यांना असाइनमेंट्स आहेत त्यांना सुद्धा, कारण त्यांनी सुद्धा मोठं व्हायला पाहिजे, चांगलं नॉलेज यायला पाहिजे, मग त्यांच्यासाठी पण वेगळे असाइनमेंट काढतात ग्रुप लीडर्स आहेत. म्हणजे तुमचा ग्रुप लीडर तुम्हाला असा कधीच नाही होणार, कोण येते हा छोटूसा पोरगा त्याला ग्रुप लीडर केला आमच्याजवळ, असं कधीच नसेल. त्याला तुमच्या गोष्टी सगळ्या माहीत असतील, की तुम्ही काही पण प्रश्न विचारा ते तुम्हाला आन्सर करू शकतील, असे ग्रुप लीडर असेल. तुम्ही म्हणाल म्हणजे ते शिकवणार का, शिकवणार मीच आहे सगळं. पण तुम्ही प्रत्येक आठवड्याला मला भेटायचं, प्रत्येकाला, सगळ्यांनीच, म्हणजे तुमच्या ग्रुपचाही तुमचा ग्रुप लीडर असेल, प्रत्येकाची कुंडली अशी समोर आणि मग बोलायचं. म्हणून ऑफलाईनची बॅच आहे. ऑफलाईनची बॅच का, जर तुम्हाला असं जमणार असेल ना तरच क्लासला या, अदरवाईज येऊ नका. मी तुम्हाला सांगतो ओव्हरफ्लो होणार ऍडमिशन, नो डाऊट. कारण की आहे ना 437 रजिस्ट्रेशन आहे कालपर्यंत, 437, आता काही 450 गेले असतील, 437 450 रजिस्ट्रेशन आहेत फक्त, त्याच्यातले आम्ही 250 मॅक्सिमम लोक घेऊ.
मॅक्सिमम 250 विचार करा काय गरज आहे मग जर एकही काही गोष्ट न करता जर लोभी लोक येत असतील तर शिकणारी लोक आहेत ना मग जर ज्यांना शिकायचं नाही त्यांनी विनाकारण सीट्स कशाला अडवायच्या काय चुकीचं आहे बघा ना लोकांना भीती होती म्हणून बऱ्याचशा लोकांनी ऑलरेडी ऍडमिशन घेऊन ठेवलं काय काही तर आम्हालाच बोलू सांग सर परत ऍडमिशन नाही घेतलं आता तो निखिल वर्मा इथेच बसलेला त्याला विचारा त्याने कधी ऍडमिशन घेतलं तो ऑलरेडी माझा जुन्या बॅचेसचा स्टुडंट तरी त्याला भीती माहिती का सर परत काही सांगता येत नाही फुल झालं तर तुम्ही मला घेणार नाही मग मी का बोलतोय असं एवढी लोक आहेत माहिती का क्लासला ही सगळी लोक सगळी आता जुन्या बॅचेस मधली लोक पण काय ऍडमिशन घ्यायला येतात लवकर कारण त्यांना असं भीती असतं की सर फुल झालं तर मग आमचं काय पण मी तुम्हाला तेच सांगतोय तुम्ही ठरवा तुम्हाला काय वाटतंय ते पण एवढं नक्की सांगतो तुम्ही सेकंड इयरला असाल ना सेकंड इयरला तुम्ही फर्स्ट इयरला असाल सेकंड इयरला असाल थर्ड इयरला असाल तुम्ही ना आज तुम्हाला काय नाही वाटणार सेकंड इयर फर्स्ट इयर सेकंड इयरवर पण तुम्ही थर्ड इयरला ना परत क्लासला येणार मी लिहून देतोय तुम्हाला लिहून जर तुमच्या वर्गातला एक जरी स्टुडंट इथे असेल ना क्लासला तर तुम्ही परत क्लासला येणार सर आत्तापर्यंतचा अनुभव सांगतो ते एवढं एक्स्ट्रा ऑर्डिनरी दिसतं ना वर्गामध्ये ते प्लेस पण होतं सगळ्यात आधी थर्ड इयरला सुरुवातीच्याच कंपन्यांमध्ये 10-10 लाखाच्या पाठी पीटीसी वगैरे बघा ना ती प्लेस होऊन जातात मग बाकीचे लोक बघतात आईच्यावर आपण जायला पाहिजे मग उशीर आहे ना आणि मग जे थर्ड इयरला लोक येतात ना मला लय शिवाय येतात त्यांच्यासाठी का म्हणते का घेतो त्यांना बसून पटकन शिकव पटकन पटकन सांग अरे गोट्या पटकन कसं शिकवणार सांगा मला काय म्हणायचंय एका गोष्टीला वेळ लागतो ना आता काय काय प्री मॅच्युअर बेबी असतो नाही काही त्यांना अरे कम्प्लीट करून उद्या 9 महिने माहिती तुम्हाला काय काय आधीच येतात नाही काही असेल ना आत्ता पण येतात ना नाही काही मी काय प्रश्न विचारतो मध्ये का एवढे दिवस झोपला होता बरोबर ना आत्ता येत अरे थर्ड इयरला येतात आता बघा ना काय काही लोक माहिती का सीसी प्लस प्लस च्या बॅचला येणार आता कंपन्या चालू होत आहेत त्यांच्याकडे एक पण लँग्वेज नाही जिथे सांगून प्लेस होऊ शकते एक पण लँग्वेज नाही मागची जी लोक पायथन जावाचे त्यांच्याकडे ऑप्शन्स असतात ते डायरेक्टली बघतात सर ओपी सांगू का जावामध्ये जावा म्हटलं काही विचारा कारण माझी जावाची बॅच झालेली आहे किंवा जावा मला चांगले येते पायथन मध्ये लोक ते सांगतात मला पायथन मध्ये विचारा मी काही सांगू शकतो कोड लिहू शकतो पायथन मध्ये इम्प्लिमेंटेशन सही लिहू शकतो ऑप्शन आहे सी सी प्लस प्लस बद्दल त्यांना विचारलं ना तर ते काय सांगू शकते माझं आता सी झालेलं आहे किंवा माझं सी चालू आहे मला इथपर्यंत येते मी एवढं सांगू शकतो पण माझं बाकी लँग्वेज झालं मी ते सांगू शकतो पण मी तुम्हाला याची गॅरंटी देतो 2-3 महिन्यात मी सी प्लस प्लस वर पण असाच बोलू शकतो जसं मी जावा किंवा पायथन बद्दल बोलू पण जी लोक आहे ना पहिल्यांदाच क्लासला आले पहिल्यांदाच पहिलीच बॅच आहे आणि जे थर्ड इयरला त्यांचं कसं होतं म्हणे सर अहो काल कंपनी आलो इंटरव्ह्यू पण घेतला पण मला काढलं बाहेर कारण मला काहीच येत नव्हतं मग आता तुम्ही मला सांगा की माझी चूक आहे का तुम्ही उशीर आले जी लोक मी फर्स्ट इयर सेकंड इयर वाल्यांसाठी बोलतोय ना ही बॅच आहे ना अशी बॅच आहे ना फर्स्ट इयर सेकंड इयर वाले जर आत्ता असते ना तुम्ही अमेझॉन वगैरेचंच टार्गेट ठेवा शपथ सांगतोय त्याच्याखाली येऊच नका कारण आता रेफरन्सेस वगैरे जी मागची लोक असतात आणि अमेझॉनचे ना तुम्हाला विदाउट रेफरन्स पण आता जाता येतं माहिती का तुम्हाला फक्त आहे ना मी तुम्हाला सांगेन एक लिंक की त्याच्यावर ना तुम्हाला फक्त तिथे सांगायचं की तुमचा रेझ्युमे वगैरे का तुमचा रेझ्युमे सिलेक्ट होणार ना मी हे पण सांगू शकतो की कसा काय रेझ्युमे सिलेक्ट होऊ शकतो मायक्रोसॉफ्ट असं काय दिसलं पाहिजे तुमच्या रेझ्युमेमध्ये की तुम्हालाच घेणार कॉलला फर्स्ट इयर सेकंड इयर वाल्यांसाठी सांगतो थर्ड इयर वाल्यांसाठी सांगतो एक सोपी गोष्ट नीट आहे का शिका आत्ताच्या बॅचला पटकन प्लेसमेंट एक कंपनी घ्या 6-7 लाखापर्यंत लागली लागली पण थांबू नका तिथनं पुढच्या ऑफ कॅम्पससाठी जर ट्राय करत असाल तर मला भेटा कारण प्रत्येकासाठी वेगवेगळे सेशन्स आहेत फर्स्ट इयर वाल्यांसाठी वेगळा सेकंड इयर वाल्यांसाठी वेगळा आणि थर्ड इयर वाल्यांसाठी वेगळा जे पास आउट आहेत ना त्यांच्यासाठी वेगळे सेशन असणार आहे की तुम्ही आत्ता तुमचं काय टार्गेट आहे तुम्ही आधी कंपनी का घ्या एक कंपनी पाहिजे तुमच्याकडे एक कंपनी दिसत असेल ना तुम्ही डायरेक्ट काय सांगू शकता का मला ऑलरेडी 7 लाखाचं पॅकेज पण तुमची कंपनी भारी आणि माझी ड्रीम कंपनी ही कंपनी म्हणून मी तुमच्याकडे आलो जर तुम्ही पॅकेज पण चांगलं दिलं ना तर मी नक्कीच तुमच्यासोबत काम करेन आणि कंपनी असं नाही करत इथे 7 लाख देते का 7,02,000 रुपये देतो असं नाही म्हणत कंपनीला माहिती आहे जर याच्या पिंपटिंबामध्ये एवढा दम आहे आणि हा जर असा बोलतोय 7 लाखाचं पॅकेज मला ऑलरेडी आणि मला जास्तच मिळायला पाहिजे तर कंपनी काय बोलते मे बी आपल्यापेक्षा जास्त पॅकेज दिलं तर हा सोडून पण जाईल म्हणून कंपनी मला बोलते मी 10-12 लाखाचं पॅकेज दिलं तू येणार काम करेल बद्दल अरे हेच तर पाहिजे त्या कंपनीत जायचं 10 लाखाचं पॅकेज भेटेल 10-12 लाखाचं पॅकेज कितीतरी लोक तुम्हाला सांगतो प्लेसमेंट होतात
पुढच्या पुढच्या कंपन्या आरामात लागतात. एकदा ना मी असंच सांगत असे ना, एकदा जा कोटवेबच्या आहे ना लिस्ट बघा, तीन तीन चार चार कंपन्या आहेत पोरांना, आणि त्यांना आहे ना त्यांचं नाव पण असतं, तिथं टॅग केलेलं असतं, त्यांना ना स्वतःहून मेसेज करा की यांनी फेक लिहिलं काही तर का खरंच तुला एवढं कंपनी. आता तो माझ्या घरचा नाही ना विद्यार्थी, तुम्ही त्याला विचारू शकता, त्याला बोलू शकता की मला तुला प्रश्न विचारायचे खरं आहे का हे गोष्ट, मी ही बॅच लावू का, विचारू शकतो ना. म्हणून कर सांगतो तुम्हाला, कर हात ठेवून सांगतोय. एकाने मलाच मेसेज केलाय चुकून, अरे क्लास कसा आहे रे हा आई शपथ खोटं सांगत असेल कोणी इथे तो ऑनलाईन ना तरी असेल ती व्यक्ती, त्यांनी मला मेसेज केला स्वतः माहिती का, बोलो अरे छान आहे एकदम भारी एकदम लावू टाक. अरे मी शिकवतो ना त्यामुळे भारी आहे. तुला सॉरी सॉरी सर, मला वाटलं कोणी स्टुडंट आहे. मला आठवण कर नेक्स्ट वेळेस, माझ्याकडे त्याचा आय डी पण, तुम्हाला नाव असेल सांग, त्याला मेसेज पण करा, तुम्ही पण करा मेसेज. मी तर केलाच करा, म्हणजे काय रे हिटिंग बटिंग द्या. सरांना मेसेज करून विचारतो तुमचा क्लास कसा आहे, का कोण स्वतःच्या क्लासला वाईट म्हणेल रे. आई तुमच्याबद्दल सांगताना तुमच्या तोंडावर म्हणतोय की तुम्हाला उचलून आणलंय, कचरा गुंडीवर सापडलाय, भाऊ वगैरे आपले बोलतात असं. आमच्याकडनं सेम होतं कारण मी लहान होतो ना, सगळे म्हणाले तू वेगळा एकदम घरातला असं तसं ते होतच आम्ही घरात, भाऊ बहिणी असले की आई वडील जर तुम्हाला किती पण शिव्या घालत असले ना तरी नातेवाईकांशी बोलताना तुमच्याबद्दल असं नाही बोलत जात चूक झाली हो आमची तेव्हा, असं नाही म्हणत. अभ्यासात तसा हुशार आहे हो, पण पोर आहे त्याच्या बरोबरची जी नाही का संगत नाही का, ती हा अभ्यास करायला बसला की कुठली तरी पोरगी त्याला मेसेजच करते लगेच. मग हा काय म्हणतो अगं आई सून आहे तुझी, म्हणजे तिला तिला लग्न करायचं असेल तर ती सून आहे तुझी. म्हणजे तुम्हाला सांगतोय काय, आपण स्वतःच्या हाताने आपल्या गोष्टी करून घेतो, आपल्या घरचे ना कधी चुकूनही आपल्याबद्दल वाईट नाही बोलत. तुम्ही ना वाईट जरी झाले असला ना तरी घरचे असं नाही म्हणत चल बोरा बस्तर घे आणि निघून जावाय, तेवढ्या पुरते ना रागात बाबा मारतील पण पट्ट्याने बोलतील पण. पण तुम्हाला एक गोष्ट कळते का, जरी ते तसे जरी बोलले ना रागात एकदम तर तुम्हाला हसलून नाही देत रे घरांना, तुम्हाला एक चान्स आणखी दिला जातो. किती पण वर्ष चुका करा राहतो तुम्ही सापडले फोनवर बोलताना काही बोलता असताना, मी सापडलोय मी स्वतः सापडलोय घरच्यांना असं फोनवर बोलत असताना, हिवाळ्याचे दिवस रात्री 3 वाजता चादर कोंडावरती आणि बोलत होतो माझी बायको, बाबांनी डायरेक्ट कोंडावरची चादरच काढली मम्मी हा कोण आहे बाबूराव सारखं नाही असं बोलत येते ना, रात्री झोपेत बोललं जातं पडत. मी म्हटलं की तसं आई आई पण होते, आई कशी आपल्याच बाजूने असायची शक्यता म्हणजे नाही का ती सपोर्ट करायची, त्यावर ते रात्री चावळलं असेल, आता आमच्याकडे चावळणे असं म्हणतात झोपेत बडबडणारा चावळणे असं म्हणतात, आणि म्हटल्यावर चावळलं असेल बाबांना कुठे आहे बाबा बोले अरे 5 मिनिटं चावळतो 10 मिनिटं मी पाहून तो सगळे ऐकते हा पण पाहून तस कोण चावळतो रे, मी बोलून मी जरा एक्स्ट्रा ऑर्डिनरी मी चावळत असेल बोलत असेल आई काय धरून बसले होते सारखे नुसतं त्याच्या पाठीस लागल्यासारखं एकदम सकाळी पण बाबा उठल्यानंतर नाही का माझ्याकडे बघून असे ते मशेरी घासत होते असे आणि माझ्याकडे बघत होते डायरेक्ट बाहेर घराच्या आलो म्हटलं बाबा गेले असतील आता बाबा कसले बाबा तिथेच घरात आता काय आत गेलो ब्रश आतमध्येच ब्रश वगैरे केला आतमध्ये आमचं मुंबईमध्ये छोटं होतं आतमध्ये मोरी म्हणायचे त्याला बाथरूम नाही म्हणतात बाथरूम तर वेगळी असते कन्सेप्ट मोरी मोरी म्हणतात ती छोटीशी मोरी असते तसं एकदम छोटं त्याच्यात नीट एक माणूस पण बसू शकणार नाही असं माणूस टॉयलेट वगैरे तर बाहेर आहे चाळीत राहायचो ना मी आत तर तो सिनारिओ मग आतमध्ये बाबा आईला काय हा आतमध्ये काय करतो ना बोलू काय चाललंय रात्रीपासून तुम्ही त्याला पकडून बसले नुसते काय चाललंय ते तुम्ही त्याला बाहेर तरी पाठव बाबा तिथपर्यंत बाबांनी मला कधीच मारला म्हणतात मी बोलली हीच ती वेळ हाच क्वेश्चन आज आहे आपल्याला डरते कारण मला आठवत होतं की मी काही काही बोललोय मला चांगलं आठवत होतं की मी काय बोलत होतो यांनी ऐकलं असेल तर आवड बोलते तू पण बाहेर मम्मीने म्हणले इकडे तुला सांगतो हा काय काय गडबडत होता लावरा बाबा कसं म्हणतात असे शब्द छे नाही काय मग त्यांनी म्हणजे एक चांगली गोष्ट होती की तेव्हा पण कधी मारलं नाही आता पण कधी मारलं नाही अजूनपर्यंत तरी नाही म्हणजे मित्रासारखे जरी माझ्या बाबांचा पोशाख वगैरे तुम्ही बघितलं ना वारकरी संप्रदायातला एखादा माणूस असेल ना त्या दिवशी आहे ना कोणीतरी आलं होतं ऍडमिशन करायला माझ्या आई बाबा आलं होतं आत्ताच रिसेंटची गोष्ट आहे
कोणीतरी ऍडमिशन करायला आलेलं क्लासरूम मध्ये तुला अच्छा तुमचे आई बाबा आहेत असं म्हणा तू कसं ओळखलं तर म्हणजे तुम्ही सांगितलं होतं क्लासमध्ये सदरा लेंगा आणि टोपी वारकरी व्यक्ती कसा असतो तसं बाबांचा पोशाख मला छान वाटतं बघा ना मुंबई सारख्या ठिकाणी माझे मित्र म्हणायचे अरे तुझ्या वडिलांचा पोशाख असा कसा आता गावच्या साईडला सगळे लोकांचा असाच पोशाख असायचं पण याच्याने आपल्याला लाज का वाटायला पाहिजे ना आई वडील आहेत ते चेंज नाही ना करत त्यांनी आपल्याला आणलं आयुष्यामध्ये आपण त्यांना नाही आणलंय म्हणून तुम्हाला माहित आहे ना पॅरेंट चाइल्ड रिलेशन असतं इनहेरिटन्स मध्ये पॅरेंटच्या रेफरन्स वरती चाईच्या गोष्टी कॉल होतात पण बापाचा चप्पल घालून बापासारखा होता होत नाही येत नाही कळलं का म्हणून जे लोक जावा शिकले त्यांना माहिती असेल चाईल्डचा रेफरन्स आणि पॅरेंटचा ऑब्जेक्ट चालत नाही हा सिनारिओच नाहीये का कारण की आई वडील आई वडिलांच्या जागी असतात तर ते म्हणलं मला खांद्यावर घेऊन म्हणलं की हे वय नाही हे जे तू बोलतोय ना हे असं ते हे वय नाही तुम्हाला कळत असेल मी काय बोलत असेल आता डिटेल मध्ये काय काय सांगतो सर ऐका इकडे हे बघा ना आता तुम्हाला एक सांग या सिनारिओ मध्ये मला तुम्हाला काय सांगायचं असे किस्से गोष्टी सगळ्या आहेत कोडिंग वगैरे भारी लेवलला आहे सगळ्या गोष्टी पण लोकांचं असं होतं माहिती का बरेचशे लोकांना मी नोटीस करतो त्यांचं कसं असतं की असं स्टोरी वगैरे सांगितलं गोष्टी सांगितलं मी बऱ्याचशा गोष्टी पण सांगतो की म्हणजे कुठल्या मोठ्या मोठ्या कंपन्या फाउंडर्स वगैरे ती लोक त्या सगळ्या गोष्टी सांगतो मी लेक्चर्समध्येच येतात असं टाइमपास म्हणून नाही तो लेक्चरचा पार्ट असतो त्यांना असं स्टोरी सांगत गेलं ना तर ते असं असतात ताट एकून बसतात हा वाव आणि चला मग आता पॉइंटर बघू पॉइंटर मध्ये जेव्हा मी एक्झाम्पल सांगतो ना की चहाच्या टपरीवरचं एखादं एक्झाम्पल समजा आपण कॅफेमध्ये गेलोय कॅफेमध्ये टेबलवरती आपण दोघं मित्र बसलोय तेवढ्यात एक सुंदर मुलगी येऊन दुसऱ्या टेबलवरती बसले तेव्हा आपल्याला ती दिसली आणि आपल्या मित्राला दिसत नाही कारण त्याची पाठ त्या साईडला आहे तेव्हा आपण आपल्या मित्राला सांगतो की लगेच बघू नकोस मित्रांना तुम्हाला चांगलं कळू शकतं मला काय बोलायचं बरोबर यांचं माहित नाही आता तुम्हाला पण कळेल आम्ही काय बोलतो ऐका आपण कसं होतो लगेच बघू नको पण इथून ना तुझ्या राईट साईडला तिसरा टेबल बघशील आता मला सांगा ती सुंदर मुलीचं नाव मला माहितीये का ती नवीन कोणीतरी मुलगी आहे पण मी त्या मित्राला माझ्या मित्राला एक ऍड्रेस सांगितला त्याला तो लगेच असं बघतो अचानक पहिला टेबल पण तिसरा टेबल म्हणजे एक दोन आणि तिसरा इथे बघायचा आता तुम्ही मला सांगा की आता काही लोक म्हणजे ह्याच्यात काय कन्सेप्ट सांगा काय कन्सेप्ट ऍड्रेस आणि पॉइंटर खरं बघायला गेलं ना ऍड्रेसशी कुठं घेणं देणं डेटाशी आणि ती मुलगी म्हणजे तो डेटा होता आणि डेटाच ऍक्सेस करायचा प्रयत्न करत असतो ना माणूस ठीक आहे बाकी तुम्ही सुज्ञ ऍड्रेस बघा ना त्या टेबलवरती तो ऍड्रेस ती मुलगी गेल्यानंतर नवीन कोणाला तरी असाही म्हणाले रॅम अगदी तशीच आहे रॅमवरती जे ऍड्रेसेस आहेत ना ते परत परत दुसऱ्यांना पण असाईन होतात असं नाही की एक आला आणि तो चिपकून बसला त्या टेबलला ती मुलगी मुली नाही आता कॅफे दुसरा ना मग आपण बोला मला पण कुठे घर आहे माझं पण घर कॅफे असं होऊ शकतं म्हणून आहे ना मग असे सिनारिओ असतात आता मला सांगा जर तो टेबल म्हणजे ऍड्रेस आहे आणि त्याच्यावरचा येणारा डेटा नेहमी बदलत असणार आहे पण ऍड्रेसेस तर सेम राहते रॅम अगदी तसंच आहे मग बघा बरं रॅमची कॉन्सेप्ट ऑटोमॅटिकली कळून जाते ऍड्रेसेस आहेत त्याच्यावरती डेटा येतो बरोबर वेगवेगळा डेटा तुम्ही एक्स इज इक्वल टू 10 असा डेटा लिहिला इंट एक्स इज इक्वल टू 10 ही व्हॅल्यू जेव्हा तिथे जाते तेव्हा त्याला काहीतरी ऍड्रेस मिळतो प्रत्येक वेळेस सेम ऍड्रेस मिळेल का जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या कोड मध्ये एक्स इज इक्वल टू 10 लिहिलं प्रत्येक वेळेस बघा ना ऍड्रेस वेगवेगळा मिळतो का कारण जेव्हा ती मुलगी परत येईल कधीतरी त्याच कॅफेमध्ये तर तिला सेम टेबल मिळेल याची गॅरंटी नाही बघा ना कसलं कन्सेप्ट आहे असं शिका माझं काय म्हणणं आहे भले मला मान्य आहे की आता हे एक्झाम्पल तुम्ही इंटरव्ह्यूला नक्कीच नाही सांगू शकणार बघा बरं कॅफे त्याला त्याच्या जुन्या आठवणी आठवल्या की झालं तो असा असतो माझा आत्ताच ब्रेकअप झाला तू सांग हेच एक्झाम्पल असं नको म्हणजे त्याला कळून जाईल की हा कंपनी दोन दिवस लावणार सगळे त्याला बोलायचं दोन दिवस जे फक्त कंपनी झाला ना कोण कुठे बसतं कोणाचा काय ऍड्रेस आहे एक्झॅक्ट सांगू शकतो नाही का कोण डेटा कुठे बसलाय कोण कुठल्या प्रोजेक्टमध्ये कारण बघा ना जेव्हा आपण नवीन असतो ना कंपनी मोठी असते आणि कंपनीचं स्ट्रक्चर खूप भारी असतं आता स्टार्टअपचे स्ट्रक्चर फार डेंजर असतात आणि स्टार्टअप मध्ये कामं जास्त असतात पण एमएनसीज वगैरे मध्ये ही मजा असते भरपूर लोक असतात मग आपल्याला पण दिसतं की लगेच कळतं की हे टिंब टिंब दिसतंय नाही काय काहींकडे आपण बघितलं की अरे ते इकडेच बघते नाही बहुतेक तसंच आहे आपल्यासारखंच दिसत आपण ओळखून जातो ठीक आहे हा कुठे बघतोय
आता बघा ना त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने त्याच्या पर्स्पेक्टिव्हने आपण पण बघायला लागतो. बरोबर ठिकाणी बघतोय म्हणजे तुम्हाला समजतंय का, तो एका डेटाकडे बघत असतो पण त्या डेटाला एक विशिष्ट ऍड्रेस आहे. कंपन्यांमध्ये गेल्यानंतर आहे ना या सगळ्या गोष्टी तुम्ही अशी एक्झाम्पल ऑब्व्हियसली नाही देऊ शकत इंटरव्ह्यूला. मग तिथे चांगली एक्झाम्पल द्यायचे, तिथे नाही दाखवायचं तुम्ही कोण आहात लगेच. ही एक्झाम्पल कशासाठी, तर ही एक्झाम्पल आपल्याला मॅप होण्यासाठी. मी हे अशी एक्झाम्पल का सांगतो तुम्हाला हे पण सांगतो. माझ्याकडे काही चांगली एक्झाम्पल नाही का, भरपूर चांगले एक्झाम्पल आहे पण तुम्हाला माहिती का चांगली एक्झाम्पल लक्षात राहणं अवघड असतं. म्हणजे ते पटकन लक्षात राहत नाही. आता माझे मित्र आम्ही बसून जे ओपीच्या कन्सेप्ट शिकलो, म्हणजे मी ती सोप्प सांगतो, मी क्लासमध्ये ती एक्झाम्पल सांगू पण नाही शकतो. म्हणजे आम्ही मित्र वगैरे फर्ग्युसन रोडला गेल्यानंतर आम्हाला जे जे काही दिसलंय सगळं ओपी आहे. सगळी दुकानं, आता कसली कसली दुकानं असतात विचारतात, सगळं ओपी आहे. मग आम्ही ती एक्झाम्पल अशी मॅप करून ठेवले. जेव्हा मी तुम्हाला शिकवतो ना तेव्हा मला सगळ्यात आधी ते एक्झाम्पल आठवतं आणि मग मी हसतो स्वतःच स्वतः की नाही नको चला आपण एक एक्झाम्पल बघूया. आणि मी कुठलं तरी असं एक्झाम्पल सांगतो जे बोलू शकलो पाहिजे किंवा तुम्ही ऐकता तुम्हाला पण एकदम कसं तरी नाही वाटत. मित्रांमध्ये काय बोललं जातं ते एकदम डेंजर एक्झाम्पल. आजही जेव्हा आम्ही भेटतो ना सशा ओपी कसं आहे स्ट्रॉंग एकदम कळून जातं त्याला काय बोलायचं. त्यांना पण ती एक्झाम्पल अजून तशीच्या तशी माहिती आहे. कारण कसं आहे रे, आपण जेव्हा शिकतो ना मित्रमध्ये तेव्हा ना आपण चांगल्या पद्धतीने शिकतो. म्हणून त्यांना ग्रुपिंगमध्ये शिकायला पाहिजे, ग्रुप्समध्ये शिकायचं. कसं असतं बघा, जेव्हा तुम्ही एखादा कोड करता तुमचा तुम्हाला ना कोडचं लॉजिक सुचत नाही पण ग्रुपमध्ये एखादा व्यक्ती असा असतो की ज्याला पटकन लॉजिक सुचतो. आठवा ना असं होतं राहतं पटकन लॉजिक सुचतो. काही कोड असे असतात की ज्याची कन्सेप्ट तुम्हाला माहिती असतात बाकीच्यांना माहीत असतं. अॅनाग्राम स्ट्रिंग मी सारखं बोलतो अॅनाग्राम स्ट्रिंगमध्ये. आता जे क्लासला आहे त्यांना अॅनाग्राम स्ट्रिंगचा अर्थ माहिती आहे पण जे नवीन लोक त्याच्यातले बरेचसे लोक असे असतील अॅनाग्राम स्ट्रिंग त्यांना नसेल माहिती अॅनाग्राम स्ट्रिंगची कन्सेप्ट काय. तुम्हाला कोड नाही लिहिता येणार पण तुम्ही ऍटलीस्ट सांगू शकता मागच्या बॅचची लोक की अॅनाग्राम स्ट्रिंग म्हणजे. बरेचसे लोक असे पण ज्यांनी कोड पण लिहिला अॅनाग्राम स्ट्रिंगचा. माझं काय म्हणणं आहे, म्हणून ग्रुपमध्ये स्टडी करायचं असतो. मग आम्ही काय विचार केला म्हणजे का, जर तुम्ही लेक्चरला येत आहे तर तुम्हाला आहे ना डिस्कॉर्ड ऐकलं कम्युनिटी डिस्कॉर्ड. किती लोकांनी ऐकलं डिस्कॉर्ड, त्यांनी नाही ऐकलं काळजी करू नका सगळ्या गोष्टी सांगितल्या. डिस्कॉर्डवरती आहे ना आपण कम्युनिटी बनवतो. म्हणजे कसं, तर आपण आहे ना जे ग्रुप आपले ग्रुप असणार तर तुम्ही सगळी लोक आहेत ना तुमचा ग्रुप लीडर मी पण असणार तिथे. आणि ना मी बघणार की तुम्ही कसे तुम्ही जर असाइनमेंट केलेले असेल ना असाइनमेंटमध्ये 10 कोड तर 1 कोडच्या समोर 10 कोडच्या असं लिस्ट असतं चेकलिस्ट. तुमच्या इथं टिक असतं 7 कोड केले का 3 कोड राहिले कोणी 10 कोड केले तर त्याच्या 10 कोड लिस्ट टिक असतं सगळं असं दिसणार. मग जो मेंटर तुमचा मी सचिन असे आम्ही 3 लोक एक्स्ट्रा असणार आणि तुम्हाला प्रत्येकाशी बोलणार आम्ही डिस्कॉर्डवरती बोलता येत. ते बोललं जाणार काय बोललं जाणार की ज्यांनी ज्यांनी केलं नाही ना की काय अडतंय नेमकं. मग ते प्रॉब्लेम आपण तिथे एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणार की बघ बरं हे लॉजिक आहे आता ट्राय करू शकतो का. हे 3 कोडचं मिळून 1 कोड बनतात, हे 2 कोड असे आणि याचं लॉजिक असं याचं लॉजिक असं आता तू ट्राय करू शकतो का. तुम्हाला ऑटोमॅटिकली जमणार ते आन्सर डायरेक्ट नाही दिलं जाणार पण एक असेल सगळ्या कोडच्या असाइनमेंटचे सोल्युशन्स ऑलरेडी बनलेले. जेव्हा तुमच्या असाइनमेंटची डेट संपलेली असेल म्हणजे 1 आठवडा दिला जाईल किंवा 3 दिवस दिले जातील त्यानंतर ऑटोमॅटिकली सोल्युशनची लिस्ट तुमच्याकडे येणार. आणि हे सगळं मेंटर ट्रॅक करणार, मेंटर म्हणजे ग्रुप लीडर्स तुमचे जे ग्रुप लीडर असतात त्याचं प्रॉपर स्ट्रक्चर बसवलंय. आता कसं सांगितलंय आजच्या लेक्चरला मला सांगितलं की बसूनच शिकवायचं. मी आल्या आल्या तुम्हाला बोललो की हे माझ्याकडनं होत नाही असं बसून शिकवणं शपथ सांगतोय. आठवतं तरी कधी मी असं खुर्ची घेऊन बसलो, मी कोड लिहित असेल तेव्हाच खुर्ची घेऊन बसलो असं. आता मी 4-4 तासाचे सेशन्स पण आत्ताचे जावाचे पण उभं राहून घेतले असं त्यात आमच्या लाईट्स एवढ्या वेळा जात होत्या तरी पण कामात सगळी लोक शिकत होते सिरियसली सांगतोय. आणि देव भलं करो खरं सांगतोय तुमचं प्लेसमेंट हो चांगलं आहे ना शपथ ही मेहनत आहे रे. ते बोलतात ना लोकांना अरे आता सहज मिळालं, तुम्हाला पण सहज नाही मिळालं. ते ज्या वेळेस मजा मारतायत ना तेव्हा तुम्ही इकडे येऊन लेक्चर्स करताय ही पण कुठेतरी दिलेली आहुतीच आहे गोष्टींची. बघा ना त्यापेक्षा तुम्ही 2-4 मेसेज केले असते कोणातरी कोणतरी पटलं असतं त्या 4 तासात. तुम्ही ते पणाला लावलं आणि तुम्ही इकडे आलात कारण की तुम्हाला माहिती आहे की इकडे पॅकेज मिळालं की आहेच. मग नंतर तेच करायचं कंपनीचं. ऐका आय टी कंपनीमध्ये सगळ्यात जास्त होतं घाणेरडी पद्धत असते कारण की बघा ना कसं असतं पैसा असतं पाणी सगळं आहे फक्त कमी कोणाचे समोरच पण तसंच व्यक्ती असतात सगळं आहे जॉब आहे चांगला पैसा आहे पाणी चांगल्या मुलाची कमी. मग आपण चांगला मुलगा बनायचा प्रयत्न करतो आपण असतो का चांगले नाही. आपल्याला कळत असतं आपल्या एवढी कमी नाही आपणच आहोत. आपल्याला बरोबर कळत असतं की समोरचा पण किती कमी ना पण असतो म्हणजे मुलांना मुलं चांगली कळतात. मुलं बघा ना म्हणून तर सांगतात मुली लांब राहा त्याच्यापासून
दूरदृष्टी आहे मला, मला माहिती त्याचं पुढे डोक्यात जाऊन काय ही मुलंच आहेत. असं कंपनीमध्ये तुम्हाला काय होतं, आय टी मध्ये गेल्यानंतर नॉलेज ज्यांच्याकडे आहे ना त्यांच्याशी जास्त लोक बोलायला जातात. तुम्ही रोज मॅनेजरच्या शिव्या खाताना दिसताय, कोण तुम्हाला मेसेज करेल की मला जरा कोड मध्ये हेल्प करतो का, ते तिकडून येऊन म्हणू शकते. तुम्ही लयच बिचारे वाटला तर, जर तुमचा चेहरा मासूम असेल तर असं कोणाचं दिसत तर नाही. आणि तुमचे चेहरे बघा, कोणीतरी भेटेल याचं स्वप्न पण बघू नका कंपनी, ठीक आहे. बाकीचे पण लोक आहेत तिकडे, ठीक आहे, कंपनी छान छान दिसणार. मग तुम्ही म्हणा सर आमचं आयुष्य असंच का उपाशी मित्र मंडळाचं, तर तसं नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, कोड करा, चांगले अभ्यास करा, चांगल्या गोष्टी त्या गोष्टी येतीलच ऑटोमॅटिकली, सगळ्या गोष्टी येतील, सगळ्या गोष्टी मिळतील. कारण मी नोटीस केलंय ना, काही लोक ना मला लिटरली सांगतात की सर ह्यांनी आत्ताची बॅच का लावली नाही मध्ये, कारण त्याचा असं आत्ताच ब्रेकअप झालाय आणि ते म्हणते की माझं लक्ष लागलं. घरी बसून ती अरिजित सिंगची गाणी ऐकण्यापेक्षा इथे कोड ऐका ना, बरोबर आहे की नाही, तेवढंच काहीतरी सुकून मिळेल. नाही तर त्याच्याकडे ती गाणी ऐकल्यानंतर अजून ट्रान्समध्ये जाणार अशी खूप लोक असतात. बघा ना त्यांचं कसं टार्गेटच असतं, ते त्याच्यातच गुरफडून राहतात. जायचं पुढे गोष्टी आहेत. बघा ना आय टी मध्ये तुम्ही आला, घरी घरून तुम्हाला असं सांगितलं होतं का कॉलेजमध्ये गेलं की गर्लफ्रेंड पटलीच पाहिजे तुला, असं सांगितलं घरच्यांनी? नाही ना. पण घरच्यांनी काय सांगितलंय, कॉलेजमध्ये गेला चांगली कंपनी मिळाली पाहिजे कॉलेज सुटताना. कंपनी मिळेल की नाही याची गॅरंटी नसते, पण आपल्याकडे एक झेंडा नक्की असतो जो आपल्याला घरच्यांना दाखवतो. घरच्या हे कोण, तुम्ही म्हणलं ना एक कंपनी मिळाली पाहिजे, मला वाटलं सोबत कंपनी म्हणजे त्यांनी तसं घेतलं ती सोबत, ठीक आहे, सोबत आणलं. अरे असं नसतं, जरा चांगले पॅकेजेस जेव्हा मिळाले ना, तुम्हाला सांगतोय कितीतरी लोक असे आहेत, सिरियसली सांगतो कितीतरी लोक असे की ज्यांचं ना टार्गेटच वेगळं असतं. कॉलेजला आलं ना उन्हाडक्या करणे, लास्ट इयरला जेव्हा मित्र प्लेस होतात ना मग तेव्हा ते येतात क्लासला, सर तुम्हाला खरं सांगतो मी शून्य आहे, मी एकदम शून्य. मी म्हणतो हो मला माहिती आहे, कळतच आहे तुझ्या बोलण्यात. कारण जेव्हा आहे ना व्यक्ती फक्त बोलताना चुकतो ना, म्हणजे सी प्लस प्लस त्याला काय कळत नाही काय बोलायचं, आणि आय टी मधला असं तर ते शून्यच असत. माझं काय म्हणणं, सी प्लस प्लस शब्द कसा आहे, सी प्लस प्लस एवढं तरी बघितलेलं असेल, जावा पायथन ऐकलेलं असतात शब्द, ते तरी नीट सांगायला यायला पाहिजे. कधी काय शिकायचं हे तरी कळलं पाहिजे. याच्यावरून कळतं की तुम्ही थोडं तरी जागरूक आहात का. काही काही लोकांचं कसं असतं, काहीच येत नाही येतात आणि शून्यच ना होतात की सर काही येत नाही. सर लास्ट इयरच्या लोकांचं सांगतो, कळ सर माझे सगळे मित्र प्लेस आहे. मला प्लेसमेंटच नाही हो, कारण मला काहीच येत नाही, पण मला आता पाहिजे प्लेसमेंट. मी काय म्हणतो माहिती आहे, त्याला धीर देतो, म्हणतो की काळजी करू नको, शिक नी व्यवस्थित, तुला जॉब लागेल. पण माझं काय म्हणणं होतं, हे जर आधी थोडंसं जागा झालं असतं ना तर त्यांच्याबरोबर कॅम्पसमधनं प्लेस होणे खूप सोपं असतं. कॅम्पसमधनं प्लेस होणे खूप सोपं असतं. तुम्हाला माहिती आहे का कॅम्पसमध्ये तुम्ही 10 पैकी 7 6 7 जरी आन्सर बरोबर दिले, 10 क्वेश्चन विचारले 6 7 ॲव्हरेज 60-70% करेक्ट जरी असेल ना तरी तुम्हाला कंपनी घेते. हे जा बरं ऑफ कॅम्पसला, क्वेश्चन जास्त असतात 20 क्वेश्चन आणि 20 पैकी 19 बरोबर यायलाच पाहिजे. ऑफ कॅम्पसला काय एवढं धरतात मग, एवढं डेंजर. ऑफ कॅम्पसचे इंटरव्ह्यू बघा ना, कॅम्पसमधनं इंटरव्ह्यू असतात 2 ते 3 इंटरव्ह्यू होतात, ऑफ कॅम्पसला 5 इंटरव्ह्यू का होतात. कारण त्यांचं काय म्हणणं असं, आम्हाला टेस्ट करायचं तुझं नॉलेज, म्हणून म्हणते कॅम्पसमधनं प्लेस व्हा. पण ऑफ कॅम्पसमधनं पण तुम्ही प्लेस होत असाल ना तर तुमचं नॉलेज कळत नाही. कारण ऑफ कॅम्पसमधनं जॉब नाही आहे प्लेस होणे. चांगल्या चांगल्या कंपन्या 12-12 15-15 लाखाच्या कंपन्या आरामात मिळतात, पण तुम्हाला तेवढं नॉलेज लागतं. म्हणून मी तुम्हाला 10 वेळा तेच सांगेन, तुम्ही आधी पोर्शन बघा आपण काय शिकवणार आहोत, आपण कुठले प्रोजेक्ट, आता तिथं प्रोजेक्ट नाही लिहिलं कुठले करणार आहोत, पण 1 प्रोजेक्ट असं लिहिलं, प्रोजेक्ट आहे 1 प्रोजेक्ट 1 प्रोजेक्ट 1 प्रोजेक्ट असे 3 प्रोजेक्ट्स आहेत टोटल. तर ते कुठले कुठले आहेत, सी मध्ये कुठला प्रोजेक्ट, सीपीपी मध्ये कुठला प्रोजेक्ट, डेटा स्ट्रक्चर मध्ये कुठला प्रोजेक्ट, हे पुढच्या बॅचला मी सांगणार लेक्चरला. कारण मला ना बोर्ड पाहिजे रे, बोर्ड म्हणजे लिहायला, मी असं नाही शिकू शकत सपोज सांगतो हे असं वाटतं की बांधून ठेवलंय मला आणि याच्या समोरच बोलायचं. कारण त्यांनी टेस्ट केलं, त्यांचं काय म्हणणं, ऑनलाईनच्या लोकांना व्यवस्थित आवाज गेला पाहिजे. आता मी त्याच ऑनलाईनच्या लोकांना सांगतोय 16-17 लेक्चरला तुम्ही इथे या, नाही आला तर तुम्हाला लाईव्ह लेक्चर नाही भेटणार, एडिट करून मिळेल, बरोबर की नाही. कारण एडिट करून का, तर हे लाईव्ह द्यायचं म्हणजे मला बसून राहायला पाहिजे. मी असं तर नाही ना लिहू शकत सुपरमॅन सारखं, नाही आणि माझ्याकडे जमणारच नाही. मी खरं सांगतोय म्हणजे मी कसं बसलो मलाच कळलं नाही एवढं सिरियसली. तुम्ही कधी म्हणजे जे लोक होते त्यांनी खरंच बघितलेलं असेल ना, असं इकडे चालणं इकडे कोड लिहिणे काहीतरी दाखवणे इथे लिहून दाखवणे भले काहीतरी पकाव बोलायचं पण ते लिहून दाखवायचं इथे, ही सवय लागलं इथे. बघा असं माहीत का कसं सत्य युट्यूबर सारखं वाटायला लागलं मला, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि मी आता एम ठेवते 5,000 लाईक्स. अरे टिपटिप्या गोट्या, तुला 5,000 लाईक कोण देणार,
मला मी ह्या गोष्टीचं भुकेलेला नाहीच आहे. मला शपथ सांगायला गेलं तर माझं काय टार्गेट आहे, माझ्याकडे जेवढी कॅपॅसिटी आहे ना तेवढं फुलफ्लेज होतात, लोक येतात. आणि ती जी लोक येतात ना जी क्लासला, त्यांचं काय मत असतं की मी शिकलोय, मला समाधान आहे, मला सगळं कळालं, ती प्लेस होतात. मला एवढंच पाहिजे, मला फेमस व्हायचं असेल किंवा मला फंडिंगच पाहिजे असेल तर मी तुम्हाला शपथ सांगतो, मला खूप लोकांनी अप्रोच केलाय की आम्हाला देतो का स्टेक तुझ्या याच्यातले, आम्ही तुझा सेटअप पण बनवतो आणि आम्हाला एवढे पर्सेंट आहे, आम्ही तुला एवढे करोड रुपये देतो. पण मी खरं सांगू का, मी आठवून सांगतो, मला खरंच खूप ऑफर आला खूप, कारण त्यांना माहिती आहे की सगळे लोक रिजनलला उतरतात, रिजनलला उतरतात सगळे लोक. रिजनल म्हणजे कसं का, आता मी मराठीत शिकवतो, स्केलर वगैरे सारखी मोठी मोठी नावं आहेत येतात ते मराठीत उतरतात, इंग्रजीमध्ये शिकवायची ना ती लोक तिथे रिजनल लँग्वेजेसमध्ये उतरतात, कारण त्यांना तो क्राऊड पाहिजे, त्यांना कुठलाच क्राऊड सोडायचा नाही. त्यामुळे ते रिजनलचे जे जे चांगले चांगले क्लासेस आहेत ना अप्रोच करतात ते लोक. माझा मित्र जो आहे ना त्याचा मित्र स्केलरच्या याच्यामध्ये इन्व्हेस्टर, तर त्यांनी पण मला सांगितलं त्या मित्राने की तो विचारतोय मला एवढे एवढे पैसे नाही, म्हणून काय करू घेऊ, पैसे घ्यायचे आणि त्यांच्या मनाने शिकवायला लागतं माहिती आहे का, असंच शिकवायचं, एवढे सेशन घ्यायचे. सी 7-8 तासाच्या वरती नाही गेलं पाहिजे, कारण मी म्हणतो मला पॉइंटर शिकवायला 16 तास लागतात, तसं सी शिकवणार मी 7-8 तासात, त्यापेक्षा मी गेलेलं बरं तसं असलं म्हणजे नाही का कोणीतरी असं बर्डन आणण्यापेक्षा मला जेवढे पैसे मिळतात इनफ आहे. मग ते काय म्हणतात, अरे ती लोक कॉम्पिटिशन आहे ना खतम करतात. मी काय म्हणतो, नॉलेजला कॉम्पिटिशन नसतं, नॉलेज आहे ना आपल्या शेजारी एकदम भारीतला कोणीतरी व्यक्ती उभा करतील आम्ही, बरोबर ना. जर माझं नॉलेज खरंच कमी असेल किंवा मी तेवढा चांगला शिकू शकत नसेल तर मी संपेल, मला का भीती वाटली पाहिजे त्याची. माझं काय म्हणणं आहे, आपण जर 100% देतोय ना तर मग आपण उभे राहिलं पाहिजे, फाईट करायला पाहिजे. आणि मी चॅलेंज करतो ना, बरेचसे शिक्षक आहेत ना कॉलेजचे तुमच्या, बरेचदा बोलतात काय त्या क्लासला जातं असं तसं. मी काय म्हणतो माहिती का त्यांना, थोडंच म्हणतो की ठीक आहे एकदा होऊन जाऊ, समोरासमोर बसू, तुम्ही तुमचा अख्खा क्लासरूम, तुमचे शिक्षक मी, मी त्यांना एक प्रश्न विचारून त्यांनी मला एक प्रश्न विचारला, नाही झाला तर आयुष्यभर दिसायचं नाही काही 10 किलोमीटर. विषय जो मी शिकवतो तो विषय बरोबर ना, जर मी ज्या विषयी शिकवतो ते मला जर नॉलेज नसेल तर मी का बोललं पाहिजे. मी इव्हन ते पण सांगतो, ज्यामध्ये तुमचं कोणी बहीण भाऊ किती पण वर्ष एक्सपिरियन्स होत्या, C++ किती पण वर्ष एक्सपिरियन्स होतो, येऊ द्या, डिस्कशन होऊ द्या तुमच्या समोर. तुम्हाला जर डाऊट वाटत असेल तर डेटा स्ट्रक्चर किती पण वर्ष एक्सपिरियन्स होतो, ॲमेझॉनचा व्यक्ती असतो तो एक कोड आपण एक कोड काहीच प्रॉब्लेम नाही. का मी सांगतो हे असं, कारण की अरे नॉलेज नॉलेज असतं रे, एकदा घेतलं ना ते डोक्यात असतं, म्हणून तर पुस्तकाची गरज नाही पडत की ही पुस्तक घेऊन अरे यार हे वाक्य काय पाठ करा रट्टा मारा, काही गरज नाही. आत्ता पण आहे ना, मी तुम्हाला जर आज शिकायचं ठरलं आणि तुम्ही म्हटलं की तुम्ही पण घरी नाही जायचं, सर आम्ही पण घरी नाही जाणार, C++ डेटा स्ट्रक्चर आत्तापासूनच संपत नाही तोपर्यंत शिकूया, काहीच प्रॉब्लेम नाही मला, कारण मला काही वाचायचंच नाही, कळलं का. आणि मी सलग लेक्चर घेऊ शकतो 7-8 तास, तुम्हाला माहित नाही माझी कॅपॅसिटी लई खतरनाक आहे. आणि मी बोलू शकतो ना, माझा आवड पॅशन आहे, मला ते आवडतं. बघा ना, क्रिकेट खेळायला आपण जायचो लहानपणी, तुम्ही पण खेळला असाल, 6-7 तास आपण उन्हात खेळायचो क्रिकेट, सेम असेल तुमचं पण सिनेमा. कंटाळा आला का कधी असं वाटायचं, यार अजून एक मॅच खेळूया, अजून एक यार यार एक 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 अजून एक इनिंग अजून खेळूया, असंच व्हायचं, कारण ती आवड होती, ते पॅशन होतं, म्हणून आपण खेळायचो. भले आपल्याला माहिती आपण क्रिकेटर नाही होणार आहे, पण आपण त्याच्यामध्ये पण समाधानी होतो, त्या छोट्या ग्राउंडवर खेळण्यामध्ये पण तिथे एन्जॉय करायचो आपण. एक्झॅक्टली तेच आहे, शिकवणं पॅशन आहे, ते पैशासाठी नाही की नाही का. मग काही लोक बोलतील मग फ्रीमध्ये का नाही शिकवत, पण फुकटच्या गोष्टींना किंमत नसते. तुम्ही या, तुम्हाला जर वाटलं की हे वर्थ नाही आहे एवढे पैसे देऊन सांगा येऊन, कारण की मी तुम्हाला सांगतो ना C++ डेटा स्ट्रक्चर जा शिका बाहेर बघा. मी तुम्हाला स्केलरची फी सांगू, 2.5 लाख रुपये दी असेल, फक्त डी एस 2.5 लाख. जर मी असंच बोलत असेल तुम्ही कॉल करा, विचारा का सांगतोय मी तुम्हाला, त्याचे ॲडव्हर्टाईज तुम्हाला दिसत असेल सगळीकडे, केवढं ॲडव्हर्टाईजमेंट आहे त्यांचं. मग मी काय म्हणतोय तुम्हाला, आपल्या लोकांचं कसं माहिती का, ऐका फेसबुकवाला माणूस शिकवणार इथे किंवा ॲमेझॉनवाला माणूस शिकवणार म्हणजे काहीतरी जबरी असणार, कसं काय जबरी, तो तेच शिकवणार जे आपण शिकवणार. उलट त्या लोकांचं कळणं अवघड असतं, कारण त्यांना शून्यात शिकवता येत नाही, त्यांचं कसं म्हणत, तुम्हाला तर हे येतच असेल ना, कन्सिडर केलं झालं बोंबला तिथंच. जर एखाद्याने सांगितलं तुम्हाला पॉइंटर हा बेस आहे, तुम्हाला पॉइंटर येतच असेल, तिथनं पुढे मी इंग्लिश शिकवायला घेतो आजपासून, तुमच्यातली 90% लोक घरी जातील इथं माहिती का, ते 10% पण माझ्याच क्लासची लोक आधी शिकलेले असतात, ती लोक राहतील आमच्या, हां सर शिकवायला इंग्लिश इंग्लिश, परत
कारण त्यांना माहिती की त्यांना पॉइंटर येतं. आणि असं पण नाही म्हणत आहे की त्यांनी रट्टा मारला. तुम्ही त्यांना आत्ता पण विचारा नसतीचे क्वेश्चन, ते आत्ता पण सांगू शकतील कारण ते शिकलेच त्या पद्धतीने, पाठ कोणीच काही केलं नाही. अशाच वेळेने शिका, अशाच गोष्टी. आणि मी तुम्हाला परत परत सांगतो, तुमच्यातले काही लोकांकडे मला अजिबात क्युरिओसिटी दिसत नाही. सप्प सांगतो, सॉरी बघा, वाईट वाटून घेऊ नका मुलींच्या साईडला, काही काही मुलांच्या साईडला नाही. अजिबात क्युरिओसिटी नाही की आपण काहीतरी भारी शिकणार आहोत, नवीन शिकणार आहोत. मुळात आहे ना एक काम करा, का हा प्रश्न पडतो ना, का सगळ्यांना पडत असं ना, तुम्ही का करताय क्लासला, तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे तुम्ही काय विचार केला, का आला तुम्ही क्लासला, प्रामाणिकपणे आन्सर द्यायचं. किती लोकांना माहिती आहे, ॲटलिस्ट हात तरी वर करूया बघूया, किती लोकांना माहिती आहे की मी हा क्लास का लावणार आहे, आणि मला माझं रिझन माहिती आहे की मी का क्लास लावणार. सगळ्यांना का करणार आहात बरं सांगा बरं, का बघूया, ऐकूया तरी आज सर. आता तुमचा आवाज इथे जाणार नाही पण मी रिपीट करेन, हात वर करा, का करणार आहात क्लास बघूया, मला ऐकायचं आहे तुमचं रिझन. काहीतरी जबरी काहीतरी असेल, फालतू काहीतरी रिझन देऊ नका, छान वाटत बरं असतंय केलेलं असलं नको. आणि कंपनी जर म्हटलं, कंपनी रिझन तर कंपनी पण सांगायची, कुठली कंपनी, कारण त्याच्यावर तुम्ही मला सापडा ती कंपनी डीएसए विचारतच नसेल तर. ठीक आहे, चला स्टार्ट. ऑनलाईनच्या लोकांना असं वाटत असेल खूप लोकांच्या हात वर, तर एकाचाही नाही बरं का, तुमच्यासाठी सांगतो. ऑनलाईनचे असं असतो की अख्खा क्लास मध्ये लोकांनी असं धडाधड हात वर, मी सांगू का, मी सांगू का, घाई होत असेल, म्हणजे अजिबात घाई नाहीये या गोष्टीमध्ये कोणाची, की मी का क्लास लावतो. मी सिरियसली सांगू, काही लोकांचं असं पण म्हणून असतं, मी असंच आलोय जस्ट डेमो लेक्चर, मी नाही लावणार क्लास. चांगली गोष्ट, मी खरं सांगतो, जर तुमच्याकडे टार्गेट नसेल ना तर तुम्ही येऊ नका, शपथ. सिरियसली चुकीचं काय नको माहिती का, नंतर ना तुम्ही चार पाच दिवसांनी किंवा लेक्चर्स नंतर आहे ना, काही तुम्ही गळून जाणारच आहे. कशाला 8,000 वाया घालवता, त्यापेक्षा ते म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवा, एका डबल काय ते होईल तुमचे, जास्तीत जास्त पैसे दे, किंवा दुसरीकडे कुठे गुंतवा, इन्व्हेस्ट करा चांगल्या ठिकाणी. इथे कशाला इन्व्हेस्ट करताय हे माझं बोलणं आहे, तुम्ही असं करे, तुला गरज नाही का लोकांची. मी परत एकदा तेच सांगतोय, जर मला माहितीये ना की तो क्राऊड आहे की ज्याला शिकायचंय, तर तुमच्यामुळे ना त्यांचा फीसचा प्रॉब्लेम असेल, त्यांना उशीर होतोय फी भरायला, तुमच्यामुळे त्यांची सीट जाणार आणि तुम्ही नंतर येणारच नाही. त्यापेक्षा असं दळमळीत असेल ना सिच्युएशन, येऊच नका पुढच्या बॅचला. आता मी काय का घाणेरडा प्रश्न विचारू नका, पुढची बॅच कधी, पुढच्या वर्ष. आपल्याकडे एक बॅच एकच वर्षी एकच होती. काय वा, पुण्यात राहून बराच महा झालाय हो, हे पुण्यात नाही शिकवलं मला की ना, क्वांटिटी पेक्षा ना क्वालिटी असणं जास्त गरजेचं. ऍक्च्युली सांगतो क्वांटिटी, मी 10 बॅचेस घेईन पीपीएच्या, 10 बॅचेस वर्षात, पण क्वालिटी काय आहे. लोक काय म्हणत, 10 लोक येणार मला म्हणत सर आमचा 10 जणांचा ग्रुप आहे शिकवा, म्हणजे ना मी काय म्हणतो, तुम्ही वाट बघा पुढची बॅच येते ना. ऑफलाईनला तुम्ही एक बॅच केलं ना, मी तुम्हाला सांगतो 100%, एक बॅच केलेला विद्यार्थी पुढच्या बॅचेस करत असतो, कारण त्याला कळतं की हे कुठेच नाही शिकवलं. मी तुम्हाला हात ठेवून सांगतो, माझे जे स्टुडंट कंपनीत गेलेत ना, ते मला काय बोलतात नाही का, सर सेल्स कोर्स पण शिकवाणं, सर हे रिॲक्ट पण शिकवाणं, सर फ्लटर पण शिकवाणं. मी म्हणतो का रे, तो तर सर ती शिकायची सवय लागले ना आठपर्यंतची, आणि आम्हाला सापडतच नाही आहे ते आठपर्यंत कुठे आहे, कोड कुठे आहेत, ते क्लासेस केले ऑनलाईन यूट्यूबवरती वगैरे किंवा युडेमी वगैरेचे कोर्सेस घेऊन, आम्हाला ते सांगतच नाही आहेत की हा आठ कॉल कसा गेला आहे. जे आम्ही क्लासमध्ये सांगतो, तुम्ही आम्हाला घाणेरडी सवय लावली मग ही इंटरनली कसं चालतं. आणि मी प्रत्येक बॅचला सांगतो की इंटरनली कसं चालतं, त्यांना तसंच होतं नवीन शिकताना. आत्ता बघा ना, जावाच्या बॅचमध्ये काही लोक होती आहेत, त्यांना मी प्रोजेक्ट करायला सांगितला, त्यांना म्हटलं की तुम्हाला प्रोजेक्ट नाही आहे बॅचला, म्हणजे मी आधी बोललो नव्हतो, मी त्यांना म्हटलं की चला तरी पण आपण प्रोजेक्ट करूया, तुम्ही ह्या ह्या गोष्टी घ्या, तुम्ही वाचा, तुम्हाला कंटेंट पण देतो. मी त्यांना सगळा कंटेंट दिला, एक प्रोजेक्ट बनवण्यासाठी स्प्रिंग बूट वगैरे काय लागतं सगळं दिलं, सगळं सांगितलं. तुम्हाला माहिती का तरी कोणी प्रोजेक्ट नाही केला का माहितीये, कसं शिकायचं याच्या आतमध्ये कसं जातं ते डिटेल वाचायला गेलं की प्रश्न असे पडतात की हे कसं चालत असेल, कळतच नाही. आता बरोबर आहे, मी तुम्हाला काय सांगतोय, मी तुमची बुक वाढवतोय, तर ही गोष्ट ना तुम्ही कंपनीत जाऊन करा. जावाचं आन्सर दुसरीकडे नाही शोधावं लागत, जावा डॉकमध्ये मिळतं. पायथनचं आन्सर पायथन ORG वरती मिळतं, पायथनच्या सगळ्या गोष्टी डिटेल पायथनमध्ये मिळतात की काय आहे डिटेल एक्सप्लेनेशन. इव्हन तुमच्याकडे इंटरनेट जरी नसेल तरी पायथनच्या सगळे फंक्शन्स वगैरे कळतात, माहिती ना, मॅन पेजेस हेल्प मध्ये जायचं,
आणि जे काही सर्च करायचं ते सर्च करायचं. सेम आहे अरे सी सी प्लस प्लस सगळ्यांचे डॉक्युमेंटेशन अवेलेबल आहे, तुम्हाला सगळं करू शकतं. पण ती ती गोष्ट पाहिजे, ती भूक पाहिजे स्वतःहून शिकायची. होणार आहे का? जर नाही होणार क्लासला या, मी तुम्हाला सांगेन. पण येणार असाल ना तर कम्प्लीट करायचं ह्याच उद्देशाने या, अदरवाईज येऊच नका. विनाकारण कशाला पैसे घालवता आणि विनाकारण सीट नका घाल. कारण की तुम्हाला असं वाटत असेल मास्तर बोलतोय की नाही का, मी तुम्हाला खरंच सांगतो पुढच्या वीकेंड वीकेंडला जेव्हा ऍडमिशन असेल ना तेव्हा ते तुम्हाला बोलतील की ऍडमिशन फुल आहे. का? कारण की तेवढीच कॅपॅसिटी असेल, तेवढीच लोक बसतील. ऑफलाईनची बॅच घेतोय मग तुम्हाला ऑनलाईनला घ्या असं म्हणजे ऑनलाईनला प्रॅक्टिकल नाही, ऑनलाईनच्या बॅचला प्रॅक्टिकल नाही, ग्रुप लीडर नाही, मेंटर नाही कोणी. असं क्वेश्चन विचारायचे फोरमवर विचारायचे, आन्सर दिलं जातं फोरमवरती, पण तुमच्या टाइमला तुम्हाला आत्ता क्वेश्चन पडला आणि तुम्हाला दोन मिनिटात आन्सर नाही भेटणार. असं इथे नाही आहे. ऑफलाईनला तुम्ही क्वेश्चन टाका, दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला तीन लोक तुमच्या ग्रुपमध्ये असेल, एक मिनिटं सचिन आणि दोन जण क्लास कंपनीची लोक, कोणीतरी जागा असतंच, तुम्ही जेव्हा जागे असता तेव्हा पुढच्या दुसऱ्या मिनिटाला आन्सर भेटेल तुम्हाला. हा प्रॉब्लेम आहे. याचं सोल्युशन हे हे चांगलं आहे का? तसं शिकणे चांगलं आहे. मी स्वतः सांगतो की मला का नकोय, मला का ऑनलाईनला लोक नकोय का? माझं फक्त म्हणणं काय माहिती का, जर तुम्हाला चान्स आहे इथल्या जवळ राहता तर ऑफलाईनला शिका ना. अजून कोणती गोष्टी सांगा, इथला इथं डाऊट विचारा क्वेश्चन. मी विचार क्लासमध्ये मी असलो होतो, कळलं का? नसेल कळलं ना हात वर करून विचार. लिटरली असं किती तर मी असं नाही पळून नाही गेलो कधीच, विचारू नका नको मला कसं असं नाही. तुम्ही काही पण क्वेश्चन विचारा, मी सांगायला पात्र आहे. मला कळतं की काय गोष्ट तुम्ही काय प्रश्न विचारणार हे पण मला माहिती, कारण एवढ्या वर्ष शिकून शिकून कळलं की या टॉपिकवरती एवढेच क्वेश्चन येतात, त्याच्याकडे इकडे कोणीच काय विचारत नाही. समजलं तुम्हाला मी काय सांगतो? तर आता नीट विचार करा. तुमचे जे मित्रमैत्रिणी जे गावाला आहेत ते तुम्हाला म्हटले असेल तू डेमो लेक्चर बघ आणि मला सांग, त्यांना काय सांगायचं माहिती का? अजिबात सांगायला नको लावून. का सांगतोय का? कारण कसं आहे ना, प्रत्येकाने ना स्वतःच्या जीवने करायला पाहिजे, त्यांना स्वतः कळली पाहिजे ती गोष्ट. युट्यूबचा व्हिडिओ आहे त्याला बोलायचं, तो लेक्चर आहे त्यांचं, तू स्वतः बघ आणि तू ठरव. कारण कसं होतं माहिती का, उद्या तो व्यक्ती दोनच लेक्चर करून गायब होईल ना, तेव्हा तो तुम्हाला दोष देईल की तुझ्यामुळे मी क्लास लावला आणि तसं करू नका. तुम्हाला वाटते ना एखादा व्यक्ती तुमच्या बरोबरचा प्रॉपर आहे करू शकतो, त्याच लोकांना क्लास लावा ज्यांना गरज वाटते या क्लासची, त्यांनाच आणा. बाकीच्यांना उगाच नका आणत असू. अरे आणि तुम्हाला माहिती आहेत का ऑनलाईनच्या बॅचेसला कवडी पोरं येतात माहिती, 350, 380, 450 एका एका बॅचला लोक असतात ऑनलाईनला. तुम्हाला असं वाटतं का तुमच्याच कॉलेजेसची लोक असतात? सगळी बाहेरची कॉलेजेस, वेगवेगळ्या जिल्ह्यातली कॉलेज, सगळी लोक शिकतात आपल्याकडे. कारण आपण मराठीत शिकवतो, बेसिकपासून शिकवतो, त्यांचे रिव्ह्यूज आहेत मला की सर खूप नेक्स्ट लेवल, आम्हाला खूप भारी कळत आहे, आम्ही आमच्या वर्गामध्ये एवढ्या लेवलला आहोत, आम्हाला कंपन्या पण मिळून जातील. कोल्हापूर, KIT कॉलेज वगैरे, साताऱ्यातले कॉलेजेस, जवळजवळ 23 जिल्ह्यातनं लोक आपल्याकडे शिकतात ऑनलाईनला. 23 जिल्ह्यातनं मी असंच नाही सांगत आहे, तुमचं पण मित्रमैत्रीण कोणीतरी गावाकडे असेल ना त्याला विचारतो पण आपल्या क्लासला असेल ऑनलाईनच्या बॅचला कुठल्या. अरे तेच सांगतोय मी तुम्हाला, मी असं नाही म्हणते की आणि मी एकही पॅम्पलेट शिवाय ही पब्लिसिटी केली कशी काय? माझं एवढंच टार्गेट आहे इथे बसलेला व्यक्ती नाही, ह्याला एवढं चांगलं शिकवायचं ना. हा खोटं बोलूच शकला नाही पाहिजे बाहेर, हा बोललाच पाहिजे. मी जात मी 100% सांगतो, कितीतरी लोक आहेत. आता परवा पण तो आलेला हातवर करून त्याच्या आईसोबत आलेला, तो इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंडचा विद्यार्थी, बरोबर ना, ENTC का इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंडचा विद्यार्थी, त्याच्या आईसोबत तो आला. त्याला विचारत की कोणी सांगितलं, अशी कितीतरी लोक आहेत. पण मी त्याचाच एक्झाम्पल का दिलं, तर आत्ता रिसेंटच आला होता काल की परवा मध्ये, तर त्याच्या आईसाहेब तो आला होता भेटायला. तो एवढंच म्हटलं की आम्ही कन्फ्युज होतो की क्लासेस करायचे आहेत किंवा आता प्रोग्रामिंग कसं बुमिंगमध्ये, IT इंडस्ट्री बुमिंगमध्ये करायला पाहिजेत, कारण गरज पण आहे. तो इलेक्ट्रॉनिक्स आहे, तुम्हाला माहिती आहे का इलेक्ट्रॉनिक्सची 40%पेक्षा जास्त लोक क्लासला असतात, म्हणजे 40% लय मोठा क्राऊड असतो मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स. असं समजू नका की सर आम्हाला येईल काय, आणि तुम्ही जर कम्प्युटरचे असाल ना तर हे लोकांना शिकताय का, तर तुम्हाला काय, तुम्हाला काय धाड भरले? तुम्ही रेस्ट्रिक्ट करता स्वतःच्या गोष्टी. आणि कितीतरी लोक, मी तुम्हाला नंतर नावं पण सांगेन किती लोक येईल, हात वर करतील इलेक्ट्रॉनिक्सचे कोण कोण आहेत बघा, किती हात वर देतील, कॉम्प्युटरचे किती आहेत बघा. तुम्हाला बघून तुमचा 50% क्राऊड असतो IT कम्प्युटरचा, बाकी मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्सचा क्राऊड आहे. मग ती लोक पण शिकतात, ते पण इकडे या सेक्टरमध्ये येतात. त्यांना मी विचारलं की रेफरन्स, योगायोगाने माझी मीटिंग होती त्या दिवशी, म्हणजे आता क्लासला सुट्टी म्हणून मी घरूनच काम करत होतो, तर मीटिंग होती म्हणून मी ऑफिसमध्ये आलो होतो आणि त्याची आई आली होती, तर ते बोलत होतो, मग ते माझ्याशी बोलायला लागले. तर मी त्यांना जस्ट विचारलं की तुम्हाला कोणी रेफरन्स दिला असं, तर आपल्या क्लासचीच एक जुन्या क्लासची विद्यार्थी म्हणजे 2-3 वर्षापूर्वी ती शिकलेली साक्षी बोलके काहीतरी नाव होती, तर त्या मुलीने त्यांना रेफरन्स दिला होता. तर ती एवढंच बोलली होती की तुम्ही तिथे जा त्यांना भेटा, तुम्हाला कळून जाईल क्लास लावायचा. आता तुम्ही मला सांगा ती मुलगी 3 वर्षापूर्वी माझ्याकडे शिकली होती आणि त्यांनी तिने यांना हे पण सांगितलं की मी बाकीच्या पण बरेच लोक मला विचारतात, मी डायरेक्टली पाठवतो.
अशी कितीतरी लोक आहेत, कितीतरी लोकांचे पहिल्या पहिल्या बॅचला त्यांचे भाऊ होते. आता साहिल, त्याचा भाऊ साहिल कुठं आहे का, आहे साहिल, त्याचा भाऊ पहिल्या बॅचचा विद्यार्थी आहे, चेतन पहिल्या बॅचचा 2017 तो इथे. आडकित्ते ब्रदर्स, आडकित्ते म्हणून अभिषेक आडकित्ते पहिल्या का दुसऱ्या बॅचचा विद्यार्थी, दुसऱ्या बॅचचा विद्यार्थी, त्याचे बहीण भाऊ माझ्याकडे क्लास करतात. मी काय म्हणतोय, जेवढे शिकले ना ते त्यांच्या बहीण भाऊंना का पाठवतील, तर ते चांगले शिकले म्हणून त्यांनी पुढे पुढे तीच लिगसी कंटिन्यू होते रे. आज तुम्ही इथनं बाहेर पडा, तुम्हाला काय होते, तुम्हाला 10-10 लाखाचे 15-15 लाखाचे पॅकेजेस मिळाल्यानंतर मी तुम्हाला म्हणणार का जाताना माझा अकाउंट नंबर घेऊन जा, दर महिन्याला 10% सॅलरी मला एवढं, असं बोलणार आहे का? मी फक्त एवढंच म्हणतो की तुम्हाला जर कोणी विचारलं तर फक्त सांगा की मी इथे इथे क्लास केलं, आमची तुम्ही आमची पब्लिसिटी करणारी लोक, म्हणजे तुम्ही आमचे पॅम्पलेट आहात थोडक्यात. आणि हे पॅम्पलेट कसं आहे माहिती आहे का, खणखणीत वाजणार आहे, म्हणजे काय तुम्ही कोड करून दाखवणार, तुमच्या कोडिंगला बघून लोक येणार आहे, म्हणून कंपनीतली लोक पण वाढली ऑटोमॅटिकली. आम्हाला नव्हतं माहिती पण ह्या एका वर्षात कंपनीची लोक जास्त वाढली क्लासला. आणि लोकांना असं व्हायचं की अरे कंपनीत आहे, अरे कंपनीत हेच शिकवलं जातं, हेच आहे, हे जे आपण शिकतो ना याच्यावरच कोड केलं जातं. आता आमची स्वतःची कंपनी, याच्या बाहेरचा एक शब्द पण आम्ही वापरत नाही, एक शब्द सुद्धा. काही लोकांना वाटतं शिकवताना वेगळं शिकवलं जातं, कंपनीत वेगळं लागतं, हा भ्रम काढून टाका. ते सांगणारे टिंबर टिंबर, आणि ते सांगितलं त्याला माझ्याकडे घेऊन या, तुमच्या समोर बघा त्याची कशी इज्जत काढतो, कसं काय बरं हे वेगळं आणि तिकडे वेगळं, कसं तू काय करतो नेमकं, असं तुला काय नॉलेज आहे, असंच सांगतात लोक. ज्यांना माहीत नसतं ना ते डायरेक्टली येतात आणि बोलतात असं. ठीक आहे, चला मी तुम्हाला सांगत होतो डिस्कॉर्ड कम्युनिटीवर, डिस्कॉर्ड डिस्कॉर्डवरती कम्युनिटी बनवायची, आणि तिथे सगळ्या गोष्टी आपण तुमचं ट्रॅक होणार आहेत गोष्टी, तर ते कसं करायचं वगैरे, कसं जॉईन करायचं, ते सगळं लेक्चरमध्ये सांगितलं जाते ऑफलाईनला. त्याचे काही व्हिडिओज वगैरे कोणाला अवेलेबल नसतील, सगळे इथे सांगितलं जाईल. ग्रुप कसे असतील, किती असाइनमेंट्स असतील, कुठल्या टॉपिकला असाइनमेंट आहे, कुठल्या टॉपिकला क्विझ आहे. तुम्हाला माहिती आहे का आपला ॲप आहे, आधी कसं व्हायचं सगळ्या गोष्टी होत्या, पण ॲपमध्ये प्रॉपर जायचंच नाही. मग आम्ही काय केलं माहिती आहे का, आता आधीच सेट करून ठेवलं, लेक्चर झालं ते लेक्चर पडलं ना ऑटोमॅटिकली ते क्विझ सर्व्हरवरच येणार, कारण मॅन्युअल जेव्हा गोष्टी होत्या ना तेव्हा आमच्याकडनं पण चुका झाल्या. काय चुका झाल्या, कंटेंट होता पण देताच नव्हता, कळलं का, ट्रॅक. मग आम्ही काय केलं, ही बॅचेस ऑटोमॅटिक केली, ऑटोमेशनमध्ये आणली. लेक्चर झालं, लेक्चरला तिथं टीक आलं की सर्व्हरवरनं कंटेंट येणं आणि तुमच्या स्लॉटमध्ये तुम्हाला दिसणार. अख्खा C++ डेटा स्ट्रक्चरचा कंटेंट अवेलेबल आहे सगळा, फक्त तुमचं जे लेक्चर होईल त्याचा कंटेंट तुम्हाला दिसेल, कारण काही काही लोकांना क्युरिओसिटी असते, नको ती पुढचं टॉपिक जाऊन वाचत बसतात शेवटचा, आणि अवघड अरे मधले हे कशाला दिलं. डेनिस रिचिनने पहिलं टॉपिक डेटा टाईपच का सांगितलं असेल, सिक्वेन्स असतो ना, ABCDs का शिकवली जाते पहिल्यांदा, डायरेक्ट इंग्लिशमध्ये बोलायला का नाही शिकवली जात कॉलेजमध्ये, इकडे घरी सुरुवातीपासून आपण बघा ना मराठीतले शब्द ऐकतो आपण, ऐकत राहतो आणि आपण शिकत जातो गोष्टी गोष्टी, तसंच आहे रे. डेटा टाईप का शिकायचे, प्रोग्रामिंग लँग्वेज कधी येते आपल्याला, त्याचं बेसिक शिकून घ्या, समजलं सगळ्यांना. आणि आता तुम्ही तर ऑफलाईन आलेले असा बरोबर, शक्यतो ते तुमचे मित्र माहिती नाही. आता कसं झालं माहिती आहे का, हा क्राऊड जास्त आहे, म्हणजे तो जो बघणार आता आता काय काय अजूनही झोपलेले असणार, कालच एक्झाम संपले, ऍडमिशन तर घेतली, आपलं सीट कुठे व्हायचं ते नाही लेक्चर बघायला, मला लय रागत असलं, माझं काय म्हणणं आज लेक्चर आहे आजच बघा, पण ती नंतर बघणार लेक्चर, तुम्ही व्ह्यूज बघा लेक्चर्सचे किती, मग तुम्हाला ऑटोमॅटिकली कळत जातील अरे हा एवढी पोरं आहेत आपल्याकडे, आपल्या आधी ऍडमिशन्स घेतले, नंतर तुम्हाला कळत जातील. ते लोक आहेत ना ती, त्यांना आम्हाला कोण कोण काय सांगत आहे सर, ऍक्च्युली कसं आहे घरचे खूप कोर्स करतात, घरी या हा एक आहे त्यातला, ठीक आहे घरचे खूप कोर्स करतात सर घरी या, असे सगळ्या लोकांचे काम. कालच सर एक्झाम संपले, आज लगेच क्लास लावायचो, थोडं पण रिलॅक्स नाही सर, काहीच नाही. अरे रिलॅक्स नंतर उभार रे बाबांनो, जर कंपन्या नाही मिळाल्या तर काय, मग रिलॅक्सच रिलॅक्स आहे, मग फक्त प्रोफाईल बघत जायचे सगळ्यांचे, स्वाईप लेफ्ट राईट लेफ्ट राईट, तेच करायचे ना, रिलॅक्सच आहे. मग म्हणून म्हणतो कंपनी तरी काढा आधी स्वतः, म्हणजे एक कंपनी तरी भेटू द्या, हेच लोकांना कळेल ना काय करायचे नंतर. मग आता बघा ती लोक ऑनलाईन बघतात. 16-17 लेक्चरला मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, जर तुम्ही ओपन लेक्चर आहे सगळ्यांसाठी, तिथे ऍक्च्युली शिकवलं जाणार आहे, ऐका शिकवलं जाणार म्हणजे काय, आजच्या लेक्चरला मी कंटेंट बघा काहीच नाही शिकवलं, मी फक्त बडबडलो, तुम्हाला कळलं पाहिजे की कोण शिकवणार आहे. आता ह्याच्यातनं जर तुम्ही जज करू शकत असाल माणूस, तर जज करायच्या आधी एकदा कोटवेबच्या ह्याच्या पेजवरती जा इंस्टाग्रामच्या, तिथे बघा जी लोक प्लेस झाले त्यांना मेसेज करा, तू हे असंच टाकलंय का गन पॉईंटवरती तुझ्याकडनं हे लिहून घेतलं, म्हणजे विचारा त्यांना ते तुम्हाला काय सांगतात. त्याच्यातनं कोणी तुम्हाला म्युच्युअल फ्रेंड दिसेल तुमचा, त्याला विचारा की क्लास कसा वाटतोय, काय शिकवतो रे हा माणूस, शिकवणं कसं आहे वगैरे वगैरे सगळं, कारण तुम्ही पैसे देताय, तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती असणं चांगली गोष्ट आहे ना, माहिती असली पाहिजे. पण एवढं नक्की आहे की आता मला 7-8 वर्ष झाले, 6 वर्ष झाले,
कंपनीचा एक्सपिरियन्स 7-8 वर्षाचा आणि मी 2017 क्लास चालू केला, 5 वर्ष कम्प्लीट होऊन गेले मी शिकवते, बरोबर माहिती आहे काय चाललंय काय नाही. तुम्हाला पण लक्षात येईल जेव्हा तुम्ही लेक्चर्सला असाल ना तेव्हा तुम्हाला कळेल किती लोक प्रश्न विचारतात लेक्चरमध्ये, सगळ्यांचे आन्सर्स मिळून जातात इथ राईट. तुम्हाला पण प्रश्न पडतील तुम्हालाही आन्सर मिळतील, पण ही बॅच का करायची याचा एकदा नीट विचार करा. C++ डेटा स्ट्रक्चरची बॅच फक्त प्लेसमेंटसाठी नाही लागत बरं का, तुम्ही कुठल्याही कंपनीचं कुठलंही मॉडेल बघा, आर्किटेक्चर लेवल बघा, ती लोक सगळ्या ह्याच बॅचेसवरती येतात. म्हणजे थोडक्यात सांगू ना, गेम खेळलाय कधी गेम, एक तरी गेम खेळलेला असं जे इंजिन्स वगैरे बनवलेत माहिती आहे तुम्हाला, इंजिन्स बनवले जातात तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इंजिन CPP कोडवरती बनवले, C++ कोड आहे. जे गेम डेव्हलपमेंट आहे C# मध्ये पण होतं बरं का, असं नाही की C# नाही आहे, पण नेटिव्ह काय आहे CPP. आणि मी तुम्हाला सांगतो एक थोडक्यात गोष्ट, C# ऐकलं असेल ना C#, पण तुम्हाला माहिती आहे का कोणी शायनिंगले मारत असेल ना C#, त्याला बोलायचं दादा तू आतमध्ये CPPलाच कॉल करतो कसं सांगा. किती लोक माझ्याकडे असेल त्यांना माहिती असेल मी का बोलतोय, हे C# इंटरनली CPPला कॉल करतो कसं सांगा. C# आहे ना एक .NET लँग्वेज आहे, आणि .NET आहे ना एका व्हर्च्युअल मशीनवर चालतं, त्या व्हर्च्युअल मशीनचं नाव आहे CLR, आणि ते CLR कोड CPP मध्ये नाही, ते त्याच्यावर चालतं. जावा JVM काय CPP C++. अरे लोक तुम्हाला म्हणतात ना की हे ओल्ड आहे, हे कशाला शिकायचं, काय काय लोक तर म्हणतात की हे एक्स्ट्रा कशाला शिकायचं, त्यांना ना फक्त बोलायचं की एक काम कर C++ साईडला काढून शिका, ही मग तुम्हाला बाकीच्या लँग्वेज का आलं, जावास्क्रिप्ट वगैरे का आलं, का आलं तुम्हाला सांग. डेव्हलपमेंट सोपी होण्यासाठी आलं, इम्प्लिमेंटेशन सोपं होण्यासाठी नाही. जिथे जिथे परफॉर्मन्स भारी पाहिजे ना आजही तिथे C++ वापरलं जातात. घ्या ना विचार करा तुम्ही, सर्व्हर वगैरे जेवढे सगळे बनवले जातात कॉन्फिगर केले जातात, हार्डवेअर आहे का, हार्डवेअरची लँग्वेज पायथन नाही आहे, पायथन भारी आहे ना, जावास्क्रिप्ट भारी आहे ना, HTML CSS वगैरे भारी आहे ना तुम्हाला वाटते रिॲक्ट वगैरे, मग हार्डवेअरची लँग्वेज रिॲक्ट वगैरे पाहिजे होती का ती C++? कारण नेटिव्ह लँग्वेजेस आहेत, नेटिव्ह लँग्वेज या परफॉर्मन्स या जवळच्या मानल्या जातात हार्डवेअरच्या, आणि जिथं हार्डवेअरचा परफॉर्मन्स फास्ट पाहिजे ना तिथे ह्याच लँग्वेज येतात. बघा ना गेममध्ये GPU शेडर वापरले जातात, GPU ऐकले ना, CPU आणि GPU गेम खेळत असेल तर GPU माहिती असेल, ग्राफिक्स कार्ड माहिती आहे, ग्राफिक्स कार्ड एनविडिया कंपनी माहिती आहे, एनविडिया कंपनी सिंहगडला येते हे माहिती आहे, हो येते सिंहगडला असाल आणि तुम्हाला माहित नाही एनविडिया येते तर तुम्ही कर्मदरिद्री आहात. तुमच्या कॉलेजला कंपनी येते एनविडिया, आणि एनविडिया हो एनविडिया तीच जी लॅपटॉप होती तिचा स्टिकर असतो हिरवा, बघितलं का लॅपटॉप, बघितलं लॅपटॉप होती एक स्टिकर चिकटवलेला असतो एनविडियाचा, ग्राफिक्स कार्ड शक्यतो एनविडिया, AMD पण असतं पण एनविडिया जास्त बघितलं जातं, तुम्ही बघितलं असेल AMD पण स्ट्रॉंग आहे, गोष्टी तेवढ्या भारी आहेत गेमिंगसाठी, ते पण नेक्स्ट लेवलला जातं, पण एनविडिया जास्त फेमस होत गेलं, एनविडियाचं व्हॅल्युएशन पण तेवढं तगड आहे बरं का. एनविडिया ग्राफिक्स कार्ड फेमस आहे, एनविडिया कंपनी पुण्यात पण आहे माहिती आहे ना, पुण्यात येते तर तुमच्याकडे येते ती टेस्टिंगला घेऊन जाते, पण येते कंपनी. पॅकेज माहिती आहे का 11-12 लाखाचं पॅकेज मिळतं फ्रेशरला कॉलेजमधून, तुम्हाला काय होतं आता बघा ना काय काय असं डोळेच असे कोणते गेलो आपलं, अरे पण त्याच्यासाठी ते विचारतात कोड जो की तुला येत नाही, कर आता डोळे छोटे. ऑपरेटिंग सिस्टीमचं कडक नॉलेज विचारतात, डेटा स्ट्रक्चर विचारतात, CPP वरती इंटरव्ह्यू घेतात, कसलं डेंजर. एकदा तुम्ही आहे ना का गिग्स फॉर गिग्सची साईट माहिती आहे GFG ऐकली असेल सगळ्यांनी, एनविडिया सर्च करा कंपनीच्या नेमवर, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन मध्ये चेक करा काय काय क्वेश्चन विचारते, OS किती क्वेश्चन विचारते, एक अख्खा इंटरव्ह्यू OS वरती होतो एनविडियाचा. ऑपरेटिंग सिस्टीम माहिती का काय कसं चालतं, मग तेच या बॅचेसला पण शिकवलं जातं की हे कसं चालतं, कशा गोष्टी आहेत, हे कसं रन होतं. आता जी लोक आहेत ऑलरेडी जे शिकलेले आहेत त्यांना माहिती आहेत गोष्टी कशा चालतात, कुठल्या कुठल्या गोष्टी कशा येतात. सेम आहे, तुम्ही ठरवा तुम्हाला कसं वाटतात गोष्टी, मी तुम्हाला भारी भारी शब्द नाही टाकत आहे कारण मला एवढंच वाटतं की तुम्ही बाकीच्यांचे रिझल्ट बघून येण्यापेक्षा स्वतः ठरवा की तुम्हाला बॅच का करायचं. सिम्पल आहे, तुमचे मित्र तुम्हाला जर वाटलं असेल की माझ्याबरोबर याचं पण बल व्हावं असं वाटत असेल घेऊन या, ते परत येणारच आहे जेव्हा तुम्हाला बघतील ते. विचारा बरं कितीतरी लोक सीच्या बॅचला तयार नव्हते, जावाच्या बॅचला आले, जावाच्या बॅच पासून थांबले, सीची बॅच कधी होणार, ती लोक सुद्धा ऍडमिशन घेणार आहे, त्यांच्या ऍडमिशन होल्डवरती आहे. आम्ही त्यांना स्वतः सांगतो तुम्ही लेट ऍडमिशन घ्या, आणि ऍडमिशन सीट्स फक्त 60-70 असतील आता मॅक्सिमम 250 पर्यंतचा पाऊस, मागची लोक एवढी आहेत. त्यांना जर हा मेसेज गेला
एवढेच ऍडमिशन राहिले ते धडधड ऍडमिशन घेतो. तुमचं काय नवीन लोकांना प्रायोरिटी अजिबात नाही बघता, कारण त्यांनी आमच्यावर आधी विश्वास ठेवला होता म्हणून त्यांना प्रायोरिटी. सरळ चुकीचं घेऊ नका, बरोबर आहे ना? तुम्ही घरात विश्वास कोणावर जास्त असतो? जो जुना व्यक्ती आहे. नवीन लोकांवरती काय विश्वास ठेवतो? बरोबर, जी जुनी लोक आहेत ऑब्व्हियसली त्यांनी लेट आले थोडे, आम्ही त्यांना ठेवतो, त्यांना सांगतो, त्यांना सगळ्यात आधी कळतं की बॅच कधी चालू झाली, माहिती आहे का? त्यांना जुळवाजुळव करायची असते ना पैशांची, म्हणून त्यांना आधी सांगितलं जातं. तुम्हाला उशिरा करतात नवीन लोकांना, पण नवीन लोकांमध्ये कसं आहे? आता तुम्हाला सांगा, रजिस्ट्रेशनमध्ये नवीन लोक 270 नाव आहेत, टोटली न्यू स्टुडंट 450 वगैरे नाव असेल आणि 209 जुन्या लोकांचे. म्हणजे तुम्ही कळते तुम्हाला, मी जर जुन्या लोकांची फक्त बॅच घ्यायची गरज नाही तर जुन्या लोकांची पण बॅच होऊ शकते फक्त एवढी लोक. पण नवीन लोकांना का प्रायोरिटी दिली जाते? तर नवीन लोक येतील ना ते शिकायला सुरुवात करतात, काही शून्यात न शिकत असतात, पुढच्या बॅचेस करतील, विचार करतील, अजून चांगलं बनतील. ठीक आहे, कळलं सगळ्यांनी? ऐकलं सगळ्यांनी? रामायण महाभारत वगैरे सगळ्यांना कळलं बरोबर? आता असं काही सांगितलं पाहिजे की ज्याने तुम्हाला छान वाटेल? माझ्याकडे असं काही सांगायला नाही, खरंच सांगतोय. असं ज्या लोकांना असं वाटत असं की काहीतरी जबरी सांगतो की मी क्लासला यायला कन्व्हिन्स झालं पाहिजे, त्याचं म्हणणं असं मुजरा करून टाकू असं लावणी वगैरे चंदन काहीतरी झालं पाहिजे वगैरे वगैरे असं वाटत असं नाही ना. अरे टिंब टिंबनं आपण शिकायला येणार आहे बरोबर ना, प्रॅक्टिकल वगैरे. मी तुम्हाला एवढं नक्की सांगतो, आधीपर्यंत तुमचं आयुष्य चांगलं होतं, मी खरंच सांगतो. तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं म्हणून सांगतो, नंतर तुम्हाला रियालिटी कळते की बाहेरचं जग असं आहे, आपल्याला आता कोडिंग करण्याचं आहे. कारण माझ्या प्रत्येक लेक्चरमधनं ते येतं, कंपन्या बुडत आहेत, कंपन्या काही चांगले पॅकेजेस देतात, तुम्हाला ती क्युरिओसिटी होते की मला कोडिंग शिकलं पाहिजे. तुम्ही कोड शिकायला लागता आणि तुम्ही अडकून बसता इथेच, तुमचे दिवस फक्त आणि फक्त क्लास, कोडिंग, कॉलेज याच्यातच राहतात. आणि मग तुम्ही 2-3 महिन्याने काय म्हणणार आहे? काय माहिती काय, स्वतःसाठी वेळच नाही राहिला रे, होते ते पण सोडून दिले. आज जाऊ द्या, उद्या परत येते, ठीक आहे? काळजी करू नका, पण इकडे लक्ष द्या, फोकस करा कोडिंग आणि या गोष्टींकडे. तुम्हाला एक तर मी न सांगता पण तुम्हाला एक गोष्ट कळली असेल ना, हे कोविडच्या नंतर लोकांना खरंच रिअलाइज झालंय की आयटी इंडस्ट्री जरा स्ट्रॉंग आहे. वर्क फ्रॉम होम बघा ना, जॉब कोणाचे गेले? मेकॅनिकल वगैरे वाल्या इंडस्ट्रीमध्ये खूप जॉब गेले, मेकॅनिकलच्या कितीतरी कंपन्या बंद पडून इंडियातनं गेल्या सुद्धा. आय टी वाल्यांचे कुठे जॉब गेले? आय टी वाले शायनिंग चायला हाईक घेत होते पॅकेज मध्ये, काय म्हणायचे माहिती का? आता 30 लाखाचं कोविडमध्ये मला 45 मिळाले पॅकेज, बाकीचे 5 लाखाचं होतं ते पण गेलं जॉब. तुला 30 वरून 45, कारण आय टी मध्ये जॉब होते, नॉलेजला जॉब आहे. आता लोक म्हणतात रिसेशन आलं युएसमध्ये, आता प्रॉब्लेम येणार पोस्ट कोविडचे सगळ्या गोष्टी, सगळ्यांवरती इम्पॅक्ट होणार, कारण सायकल असते ना ती पण. मेकॅनिकल इंडस्ट्री पण कम्प्युटरवर कुठे ना कुठे डिपेंडेंट आहेत ना ऑटोमेशन वगैरे साठी, ते प्रोजेक्ट नाही घेणार, पैसे कमी येणार, कंपनीचे पैसे कमी होणार, हायरिंग कमी होणार, सगळं ही चेन आहे सायकल म्हणजे. आपण लहानपणी विज्ञानात शिकतो सायन्समध्ये, माहिती आहे ना, किड्या ते हे खातं पुन्हा त्याला परत किडे खातात, माहिती आहे ना, पक्षी वगैरे अशी सायकल दाखवली होती बरोबर ना, लाईफ सायकल बरोबर. सेम सायकल इथे पण आहे, थोडा इम्पॅक्ट होणार ना आय टी इंडस्ट्रीमध्ये, पण तुम्हाला माहिती का इम्पॅक्ट कोणावर होणार आहे? ज्यांना काहीच येत नाही त्यांच्यावर. मला एक चांगली गोष्ट सांगतो, आत्ताच्या कंपन्या रेझ्युमे कसा मागतात माहिती आहे का? लिंक शेअर कर मला गिटहबचे, किती कोड केले दाखव, आणि या बॅचला आपण सगळे कोड आहेत ना गिटहबवर ठेवणार आहे. तुम्ही ना कोणाला बोलायचं नाही मी एवढे कोड केले, त्याला बोलायचं इकडे इकडे लिंक कशी उघडायची तुझी, तू बघ काशी कर, याच्यातला किती कोड येतात तुला मला सांग, एवढे मी कोड केलं बघ आता काय ठरवायचं. आणि मी काय सांगितलं, 870 कोड, 870 काउंट लक्षात ठेवा, शेवटी जेव्हा बॅच संपेल तेव्हा मला सांगा काय काउंट. मी असंच नाही बोलत आहे, 3 आहेत गोष्टी 3, C++ डेटा स्ट्रक्चर, असाइनमेंट वगैरे एवढं आहे सगळ्या गोष्टी. काही काही लोकांना असं टेन्शन आहे एवढं कोण मी करणार, हां कळतच नाही केलेले, कसं माहिती का? थोडं थोडं एका दिवशी 870 कोड केले तर जाणवणारच ना हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती, जाणवणार ते कोण. पण हळूहळू शिकणार ना आपण कोड, 3-3.5 महिन्यामध्ये एवढे सगळे कोड आहेत. याच्यामध्ये मी सगळे कोड पकडतोय, डेली फ्लॅशचे कोड आहेत, असाइनमेंटचे कोड आहेत, हे सगळं. आता असाइनमेंट वेगळं, डेली फ्लॅश वेगळं, ते काय कन्सेप्ट आहे तुम्ही जेव्हा लेक्चरला आहे तेव्हा तुम्हाला कळेल. डेली फ्लॅश शब्द ऐकलाय ना आधी, बऱ्याच लोकांनी ऐकलेला असेल, किती लोकांना माहिती आहे डेली फ्लॅश हा शब्द? मी आपल्या क्लासला रिलेटेडच आहे तो, बाहेरचा शब्द नाही आहे डेली फ्लॅश हा, ठीक आहे? बाकीच्यांना कळेल डेली फ्लॅश म्हणजे काय. आता डेली रोज फ्लॅश पिक्चर येणार, फ्लॅश होणार, म्हणजे रोज 5 कोड येतात असं,
तुम्हाला एक लँग्वेज आली ना मग त्याचे रोज 5 कोड येतात तुम्ही ते सॉल्व्ह करायचे रात्री 12 आधी सबमिट करायचे कसं तुम्ही म्हणून मला लॉजिक नाही लागत वगैरे अजिबात काळजी करू नका लॉजिक कोणालाच येत नव्हतं एवढं 100% सांगतो मी तुम्हाला पारिक जैनचं नाव मगाशी सांगितलं त्याचा इंटरव्ह्यू बघा तो कोडिंग निंजाचा ना कोफाउंडर आहे त्यांनी काय सांगितलं माहिती का तुम्ही हे अल्गोरिदम वगैरे आहेत ना तुम्ही स्वतःहून ना तुम्हाला कधीच लॉजिक नाही लागत कोडिंग मधलं लॉजिक कधीच लागत नाही जोपर्यंत तुम्ही करत नाही आता तुम्हाला असं होत असेल ना तुमच्या एखाद्या मित्राला पेलिंड्रोमचा कोड लिहिता येतो आर्मस्ट्रॉंगचा लिहिता येतो हळूच ना त्याला विचारा की तू डायरेक्ट कोड लिहिला का तू आधी एकदा ट्राय केला होता मग तो तुम्हाला सांगेल आणि आम्ही आधीच केलं होतं म्हणून आज मला लॉजिक याचं म्हणतो आलं का लक्षात म्हणजे चिकलात हात भरल्याशिवाय ती मूर्ती बनवता येणार नाहीये तुम्हाला पण तुम्ही लांबून नजरेने मूर्त्या बनवायचं काम नका करू कळलं का जे तुम्ही इमॅजिन करता नको नको त्या गोष्टी लक्षात आलं ना तिकडे इमॅजिनेशन नाही चालत मी असं असं कोड लिहिताना सर मला मी दिसतोय म्हणजे मी कोड लिहिताना मला दिसतोय काय नुसतं लॅपटॉपवर बसलं असं दिसतंय काहीच कोड नाही आमच्याकडे मी हे म्हणतोय कोडिंगला हात तुमचे भरलेच पाहिजे चिकलामध्ये एक्झॅक्टली ते सांगतोय ते 870 कोड तुम्ही स्वतः करणार म्हणजे मी जे शिकवलेले कोड हे पण काउंट याच्यामध्ये येतो क्लासमध्येच एवढे कोड होतात ना की तुम्हाला वेगळं काय अभ्यास करायची गरज लागणार आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं हां कोडिंग करायचं असेल एवढा वेळ द्यायचा असेल ना तरच क्लास लागेल कारण प्रॅक्टिकलचा टायमिंग आणि क्लासचा टायमिंग वेगवेगळा आहे लक्षात ठेवा तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तुमचं जर टार्गेट वेगळं असेल तुम्हाला बाबू शोना कोणाला वेळ द्यायचा असेल येऊ नका नाहीतर मग बाबू शोनाला पण सोबत घेऊन या सोबत शिका ठीक आहे जे कोणी असेल बेबी बाबू शोना जे काय म्हणत असाल ठीक आहे त्यांना पण घेऊन या म्हणायचं बघ नाहीतर ते तसं व्हायचं चायला हा 4 तास क्लासला गेला ती तिकडे काय करते म्हणून क्लासमधून मेसेज करायचे असलं फालतू गिरी नको कारण की तुम्हाला असं वाटत असेल ना ह्याला तिथे काय नाही एवढे 250 लोक या तरी क्लासला विचार बरं मागच्या लोकांना असं फोन काढला तरी मी झापतो म्हणून तुला कसं दिसतं काय सीसीटीव्ही लावलेत का सीसीटीव्ही नाही आहे मी फक्त फोन जरी काढला ना मला इथनं कळतं कारण की मी उभा असतो आणि मला कळतं आणि तुमच्या नजरेतनं लगेच कळतं आत्ता पण तुम्हाला सांगतो सेशन चालू कितीतरी मुली मेसेज टाईप करत होते कितीतरी मुलं मेसेज टाईप करत होते आत्ता पण कसं असतं ना 99 दिवस म्हणतात तसा तुमचा 1 दिवस ठीक आहे त्याच्यानंतर झाला दिसला ना मला मी सोडून देईल सगळा विषय मला नाही आले तरी चालेल तुम्ही पण मी आत्ता तुम्ही यावेत म्हणून काय बोललो नाही असं नाही तर माझी लिंक तुटू नये म्हणून मी बोललो मी जे बोलत होतो ना ती लिंक तुटू नये यासाठी मी ते काय बोललो ना तुम्हाला पण आता मी का बोललो तर तुम्हाला पण कळलं असेल ना तुम्ही कोणी कोणी फोन काढत असेल हवं तर तुम्हाला जर खात्रीच करून घ्यायची ना तर मी जाताना तुमच्या जवळ येऊन बोलतो की फोन वापरू नका इकडे सांगा 8 काउंट आहे 8 फोन वापरणाऱ्या मुलांचा 8 एवढ्या वेळा 2 तास इकडे 72 आहेत लोक 11-12 आहेत 72 म्हणजे काय म्हणजे मग त्याच्यामध्ये तो पण काउंट आहे असं क्लिक करून टाइम पण बघितलाय मित्राला पण दाखवलाय का आहे ना जिवंत श्वास घेतोय ना मग ऐक ना ठीक आहे असंच असणार आहे आता बघा चला आपण कन्क्लूड करायचं सेशन नीट आहे का तुम्हाला परत सांगतोय मी बडबडून सांगण्यापेक्षा ना एकदा साईटवर जाऊन पोर्शन बघा codeweb.in आपली साईट आहे त्याच्यावरती जा डिक्लेअर केलंय काय काय शिकवणार आहे त्याच्यातले पण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये फक्त टॉपिकची नाव आहे त्याच्यामध्ये काय काय डिटेल शिकवलं जाणार आहे ते नेक्स्ट लेक्चरला मी सांगणार आहे प्रोजेक्ट कुठला करून घेतला जाणार आहे ते तुम्ही लिहून घ्यायचे सगळ्या गोष्टी आणि ग्रुप लिडर्सशी आता म्हणजे काही ग्रुप लिडर आता मला काढायचे त्याची माझी मीटिंग आहे तुमची झाल्यानंतर मग त्या लोकांशी मी बोलणार आहे त्याच्यातले पण मी त्या ठराविकच लोकांना घेणार आहे ज्यांचं कोडिंग खरंच चांगलं आहे तेवढं असं म्हणजे मागच्या बॅचेसची जी लोक आहेत ना त्यांना मी बोलवलं तर त्याच्यातले काही लोक काही ऑनलाईन असणार आहेत तर अशा लोकांशी मी बोलणार आहे सो तुमचे ग्रुप लिडर्स पुढे ठरले जातील कोण कोण आहे पुढच्या वीकपासून ऍक्च्युअल ते डेमो लेक्चर जरी असलं तरी तो कोर्सचा पार्ट आहे मी डेटा टाईप्सपासून शिकवायला सुरुवात करणार आहे डेटा टाईप्सपासून म्हणजे त्याच्या आधी जे प्री रिक्विजिट आहेत गोष्टी त्या मी सगळ्या सांगणार आहे रॅम वगैरे पासूनच्या सगळ्या गोष्टी पीसी चालू केल्यापासूनचं सगळं एक्सप्लेन करणार आहे काळजी करू नका तुम्हाला काही लॅपटॉप पण उघडला नसेल ना असा तरी पण या किती शिकवलं हो बघा असं पकडून उघडायचं आता काय सांगू आता याच्या पलीकडे काय याच्या पलीकडे काय राहतं बरं एका तुम्हाला की सर ते चार्जर कसा लावायचा किती गोष्टी लोकांच्या मदतीने करणार काही गोष्टी स्वतःच्या स्वतः शिकता ना ऑटोमॅटिकली मित्रांनी न सांगता पण तुम्हाला माहिती असतात साईट्स म्हणजे तुम्ही आता सॉरी बरं का जर तुम्हाला स्वतः काय पण नव्हतं येत नाही ना काय क्लिअर आहे
पण मी काय म्हणतो, जर असं नॉलेज आहे ना हे घेतो ना, कुणी शिकवलं? कारण क्युरिओसिटी होती ना तुमची. अरे मी पण तुमच्यातच गेलो ना, म्हणून मला वेगळ्या गोष्टी सांगायची गरज लागत नाही. मला एवढंच कळतं की जर ते नॉलेज आपण घेऊ शकतो ना, मग इथं बुक का नाही, याच्यावरती तर करोडो रुपये घेणार आहे यार. माझं काय म्हणणं, इथे पण येऊ द्या ना, तीच क्युरिओसिटी. आयुष्य पण सांगतो तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी असा. इथे येऊ द्या ना, कोडिंगमध्ये येऊ द्या ना नॉलेज नाही की नाही मला कळलं पाहिजे मास्टर हे सांग हे इंटरनल कसं जात आहे. तुम्ही विचारा तरी प्रश्न, मी नाही सांगितलं तर पुढची गोष्ट. एक एक स्टुडंट नाही ज्याला अनआन्सर ठेवलं मी, एक स्टुडंट नाही आतापर्यंत क्लास मला की ज्याला आन्सर नाही दिलं. एक स्टुडंट, एक स्टुडंट एवढा काउंट आहे माझ्याकडे. मी आतापर्यंत 5-6 हजार नक्की स्टुडंट शिकवले असतील, तेवढ्या लोकांपैकी एक स्टुडंट. प्लेस तर ढिगाने झाले, ढिगाने. आता तुम्ही बघा ना, तुमच्या कॉलेजमधनं कोणी पण प्लेस होतं, आपल्या क्लासचे असणारच त्याच्यामध्ये. मास रिक्रुटरचं फक्त नाही बोलत आहे, चांगल्या चांगल्या कंपन्या, क्यूटेक वगैरे, कोटवेअरचीच पोरं असतात का? तेवढ्या स्ट्रॉंग लेवलला जावा शिकले कोटवेअर. कारण की बघा ना, जावा इक्यूटेकला जावाच लागतं. तुम्ही सीपीपीमध्ये सांगायला गेलं तर ते म्हणतात जावाच सांग. जावा शिकलेले असतात, जावावरती प्लेस होऊन जातात. काही कंपन्या म्हणतात सीपीपी जावामधला डिफरन्स आहे, सीपीपी पण येत असतात, सीपीपीमध्ये प्लेस होऊन जातात. पीटीसीला काही लोकांचा इंटरव्ह्यू फक्त जावामध्ये झाला, काही लोकांना सी सी प्लस प्लस विचारलं. सचिन शेतकर सगळा इंटरव्ह्यू सी मध्ये विचारलाय त्याला, विचारलं कसं डेंजर डेंजर क्वेश्चन विचारलं त्याला, पण त्यांनी सगळे आन्सर दिले. कारण तो रिसेंटच्या बॅचचा सीचा स्टुडंट आहे. विचारा, मी असंच सांगतोय का, मॅलॉक वगैरे जेवढं सगळं शिकवलं तेच सगळे प्रश्न. हिप वरती कसं जातं, कुठे जातं, हा डेटा कुठे स्टोर होतं, तेच क्वेश्चन. आदिती वगैरे जावाच्या बॅचला होते, सगळे जावाचे क्वेश्चन, सगळे जावाचे क्वेश्चन, तेच क्वेश्चन. एक क्वेश्चन बाहेरचा नव्हता, एक क्वेश्चन. असं एकही गोष्ट नव्हती. एक गोष्ट काय चुकत होती माझे बाबा, प्रोजेक्ट. मी काय विचार केला, नको ती रिस्क पण नको घ्या. यावेळेस 3 प्रोजेक्ट होते, खर्च लग्न आहे, घरच जे काही असू दे. चायला कसं करत नाही ना तेच बघतो. फक्त माझं एवढंच म्हणे, हा तुमच्या बाजूने, मग आमच्या बाजूने काय पाहिजे, तुमची फी पाहिजे. ऐका, तुमच्या बाजूने काय गोष्टी आहेत माहिती का, तुम्ही रोज या अकरा असता, रोज या. बोर नाही होणार ही माझी जवळ, बोर नाही होणार म्हणजे काय, मी डान्स बिन्स करून नाही जात म्हणते. एवढं नक्की की हे एवढं रोमॅन्टिक आहे ना आयुष्य, पण सांगतोय कोडिंग पण. तुम्ही कसं काय रोमॅन्टिक, अरे आहे त्याच्यात बघा तरी. त्या तुम्हाला काय वाटतं की जे जेवढी लोक तुमच्याकडे आहेत ना, जेवढे तुम्ही, तुमचं कोणीतरी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल, तुम्ही त्याच्याकडे बघता ना, ज्या अँगलने बघता, एखादं गाणं बॅकग्राऊंडला वाजत असेल तेव्हा तुम्हाला ती व्यक्ती समोर दिसते. मी तुम्हाला शपथ सांगतो ना, कोडिंग त्या पद्धतीचं आहे. जेव्हा तुम्ही जीव लावा, तुम्ही लॅपटॉप बघा ना, का कोणाला देत नाही लगेच स्वतःचा लॅपटॉप. तुम्ही म्हणा नाही हे काहीतरी करेल माझ्या लॅपटॉप, काहीतरी आहे ना त्याच्यात. तुमचं काय म्हणणं असतं, माझा लॅपटॉप आहे मी कोड करतो. तुम्ही कोड करा ना त्याच्यावरती. तुम्हाला ना जेव्हा कोड येत जाते ना, आयुष्य पण सांगतो तुम्ही प्रेमात पडाल. रिकर्शनचं पण तसंच आहे. ज्या ज्या लोकांना रिकर्शन करतात ना, ते पागल होऊन जातात लोक. आणि ते आता रिकर्शन मध्ये सगळे कोड करतात. रिकर्शन एवढं भारी आहे, आणि तुम्हाला सांगतोय ट्री ग्राफ ज्या अवघड अवघड कोड आहेत डेटा स्ट्रक्चरमध्ये, सगळ्याच्या सगळ्या गोष्टींना रिकर्शनची गरज आहे. बायनरी सर्च, मर्ज सॉर्ट, क्विक सॉर्ट, रिकर्शन शिवाय चालतच नाही. आणि रिकर्शन हा टॉपिक अवघड मानला जातो, पण तो खरं तर अवघड नाही आहे. मला गोष्टी कर शिकताना कळते, ठीक आहे. चला, माझ्या हेडने सगळं संपलंय बोलायचं जे काय. नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला डिटेल दाखवेन, कारण की मला माहिती आहे आता किती पण सांगा तरी काही लोक तशीच्या तशी येणार पुढच्या लेक्चरला आणि हसणार, सर लास्ट टाइम पण असं चालू होतं, आत्ता पण असं चालू नाही बघितलं. पण आता कसं आहे, आपलेच दात आणि आपलेच ओठ, मी तुम्हाला काय बोलणार तेव्हा. त्याच्या मी तुम्हाला पोर्शन सांगेन आणि काय काय शिकवणार आहे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळतील, कळलं. आता तुम्हाला काही प्रश्न असतील 2 मिनिटात विचारा, आपण थांबूया. हात वर करा, विचारू शकता प्रश्न, मी तो रिपीट करेन म्हणजे ऑनलाईनच्या लोकांना पण. एकतर बघा ना, दोनच सिनरी असतात, सगळं कळलं म्हणून प्रश्न नाही पडताय, किंवा काहीच नाही कळलं म्हणून प्रश्न. तुम्ही जर पहिल्या सिनरी मध्ये असाल तर ठीक आहे रे, सगळं कळलंय म्हणून सर प्रश्न नाही. पण काय बोलला रे हा एवढा वेळ, जर असं असेल ना आयुष्य पद अवघड आहे, असं लोकांचं काही होऊ शकत नाही, ठीक आहे. हा चला, काय बोलायचं सचिन, काय ऑनलाईन सॉफ्टवेअर डेव्हलपर कसं बनायचं. प्रश्न ठीक आहे, मी असं कन्सिडर करतो की हा जो प्रश्न विचारणारा असेल तो 10वीतला किंवा 11वीतला विद्यार्थी असेल. 10वी 11वीचाच असेल ना कोणीतरी. हा ठीक आहे, मग माफ आहे त्याला. तुमच्यातलं कोणी असतं
आयु शपथ कपडे काढूनच घरी पाठवणार होता सिरियसली. म्हणजे मग वाचत आहे तुम्ही आता काय करायचं कसं बरं झालं त्या प्रश्नाचा मला पण पडलाय. हे ऍक्च्युली ना क्लासमध्ये कसं होतं माहिती का, आपले प्रश्न असतात पण आपण विचारत नाही, कोणीतरी विचारतात आपणासोबत तूच तो मसिया तू विचारत जा कसं. आणि काही काही लोक असतात क्लासमध्ये भरपूर प्रश्न पडतात त्यांना आणि ते विचारतात ना न लाजता. आणि तुम्हाला उत्कर्षची तीच गोष्ट सांगतो, उत्कर्ष एवढे प्रश्न विचारायचे ना शपथ तोच तो अमेझॉनला प्रेझेंटला एवढे प्रश्न विचारायचे ना. काही काही लोक माहिती घ्यायचे पण चिंता लिहायला काय कळत नाही. लिटरली पोरांचे एक्सप्रेशन असे असायचे केवढी प्रश्न. पण आज बघा ना तोच आहे तो जो सगळ्यात हायएस्ट पॅकेज घेऊन गेला क्लासमध्ये. मी काय म्हणतोय त्याने फक्त त्याचा विचार केला, मला प्रश्न पडलाय ना यांच्याशी काय माझं घेणं देणं आहे. मला प्रश्न पडला मी मास्तरला विचारला. मी तुम्हाला तेच सांगतोय तुम्ही ना त्याचा ना व्हिडिओ आहे तो जो विवाह इथं आलेला ना तो आता पाऊनतास बोललाय. आम्ही त्याचा थोडंसं पार्ट टाकलेला आहे फक्त तिकडे, कारण की रील्स वगैरे मध्ये तेवढा पार्ट कसा झाला ना तो परत पण येणार तुमच्या बॅचच्या वेळेस ना. डी एस ए जेव्हा चालू करू ना आपण तेव्हा त्याला बोललो आपण काय टॉपिक घेतोय, त्याला काय इंटरव्ह्यूला टॉपिक लागले ते तुम्ही बघा आणि आपण सगळे कव्हर केले नाही हे तुम्हाला कळेल. तुमच्या लक्षात येईल की आपण काही चुकवलं नाहीये गोष्टी, आपण सगळं शिकलो जे अमेझॉनला पाहिजे. मग अमेझॉनला जर क्रॅक करू शकता तर या बाकीच्या कंपन्या छाटू पाहिजे. ठीक आहे, म्हणजे बघा ना एका डेस्टिनेशन करून चालेल मधल्या कंपनी ऑटोमॅटिकली निघून जातात. कळलं? बघा सॉफ्टवेअर डेव्हलपर कसं बनायचं ते लक्ष द्या, बोलू नका लक्ष द्या. मान्य आहे गप्पा चांगल्या मारतो तुम्ही पण लक्ष द्या. ठीक आहे, मी टोमणं मारलं आत्तापर्यंत. ठीक आहे चला, हे तरी आत्ता जेनेरिक सांगितलं, नंतर नाही सांगायला असं सिरियसली काय तुम्ही अरे काय होतं आम्हाला पण सांगा काय असतं. मग तुम्ही ते तुमचे जोक तर नाही सांगू शकत जोडा बरं. ठीक आहे चला, असो सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना कुठल्याही कंपन्यांमध्ये. आता जसं की एक्झाम्पल सांगायला गेलं ऑटोमेशनच्या गोष्टी जास्त आहेत, म्हणजे थोडक्यात गोष्टी कशा आहेत. एखादा ॲप तुम्ही बघता ॲप बरोबर, ॲप का घेतोय मी तर ॲप आपण वापरतो झोमॅटो स्विगी उबेर वापरलं असेल कुठलं तरी एक वापरलं असेल ना याच्यात. झोमॅटो वापरतो, झोमॅटो किती लोकांनी वापरलं किंवा ॲप बघितलंय झोमॅटोचं ॲप बरं. झोमॅटो हे नाव पहिल्यांदा ऐकलं असं कोणी आहे का? नशीब 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 खरंच नशीब. झोमॅटो हे नाव तुम्ही पहिल्यांदा नाही ऐकलं. झोमॅटो हे ॲप आहे त्यांचं, झोमॅटोचं म्हणजे ना त्याच्यावरून आपण फूड डिलिव्हरी किंवा ऑर्डर प्लेस करतो बरोबर ना. आता खाण्याची मला पण जास्त सवय खादड आहे. मी तुम्हाला अशीच नावं सांगत जाईन बरेचसे रेस्टॉरंट वगैरेची खादड आहे मी खरं सांगतो. तर बघा ना झोमॅटो आम्ही खूप वापरतो पण आम्ही पण खादड आहे, मी पण खादड आहे. आम्ही कसं मी कोड करत असतो काहीतरी चालू असतं तिमध्ये शशी काय खाणार का असं म्हणजे मग झोमॅटो स्विगीवरनं आपण ऑर्डर केली जातो बरोबर. ते जेव्हा ॲप वापरलं जातं तुम्ही विचार करा ना आपल्या ॲपमध्ये जे डिस्प्ले होत असतो डेटा डिस्प्ले होत असतात रेस्टॉरंट दिसत असतात आपण काय करतो त्याच्यावरती क्लिक करतो आणि क्लिक केल्यानंतर आपण काहीतरी ऑर्डर प्लेस करायचे असते तर आपण रेस्टॉरंट शोधतो आणि त्या रेस्टॉरंटबद्दल आपल्याला माहिती असतं. थोडक्यात तुम्हाला सांगतो झिलियन नावाचं एक आहे ना कॅफे, कुठे कुठे आहे तो कॅफे नीट आहे का? कॅफे म्हणजे छोटंसं हॉटेलच आहे ते. तुम्हाला ओरिजिनल दुर्गा कॅफे माहिती का? ओरिजिनल दुर्गा कॅफे ओरिजिनल पहिलं कोथरूडला, हा एम आय टीच्या इथे बरोबर, एम आय टीच्या इथे, एम आय टीच्या इथे माहिती ना तिथे समोर धापसे बनूनचं दुर्गा कॅफे, तिथली कॉफी सगळ्यात फेमस आहे. ऐकलं ना दुर्गा कॅफेच ना? हा नसेल गेलात ना तर एकदा जा त्यांची कॉफी प्या चांगले. मला काय त्यांनी पैसे नाही दिले पेड प्रमोशनचे, मी जस्ट सांगतोय मला जे आवडलं त्या गोष्टी सांगतोय. तिथून आहे ना त्याच लेनने जर असं पुढे आलात ना आयडॉज म्हणून आहे इडली डोसावाला दुकान आहे त्याच्या शेजारी झिलियंत नावाचं आहे रेस्टॉरंट आहे कॅफे छोटासा दोन तीनच टेबल आहेत असं. त्यांचं ना चायनीज आणि बर्गर रिलेटेड. तर आता तुम्हाला एक्झाम्पल सांगतो नीट आहे. जर मला माहिती की तिथला बर्गर भारी आहे मॅकडीच्या बर्गरपेक्षा पण भारी किंवा तिथलं चायनीज आहे ना त्याच्यामध्ये अजिनोमोटोचं प्रमाण नाही आहे हे मला माहिती आहे कारण त्यांनी तसं मेन्शन केलेलं आहे. तुम्ही खाऊन बघा त्याची टेस्ट वगैरे त्या सगळ्या गोष्टी. आता ते मला माहिती आहे तर मी डायरेक्टली त्या कॅफेलाच ऑर्डर करेल जर मला चायनीज खायचे तर. कारण खायचे तर चांगलं खाऊ ना, काही धोका नाही पाहिजे आपल्याला बाकी इतर गोष्टींना. नाहीतर आपण एस के मधनं पण मागू शकतो, भारतीय विद्यापीठमध्ये आहे तुम्हाला माहिती असेल रात्री 3-4 वाजेपर्यंत ओपन असतात एकदम खतरनाक उंदीर बिंदर असणार शिबी करू नका गोष्ट. तुमच्या इथेच आहे पुरंत काय म्हणा जाऊ तुला मंदिर कसं चाललंय आपल्याला काय डिस्टर्ब केलं असंच असतं ना आपलं. आपण कुठे लोड घेतो बघा ना कुठल्याही मोमोज वाल्याकडे त्याच्याकडे बघितलं कधी आंघोळ केलेलं असतं
खातोच ना मोमोज खाऊन घेतो जातोच ना आपण बोलतो अरे टेस्टी टेस्टी अजून घेतो अरे एक प्लेट बनव भैया भैया इकडे तिकडे का आता आलीशी मी काय म्हणतो इमेजिन नका करू पत्ता ऐका अजिबात इमेजिन नका करू मी काय सांगतोय नीट काय आपल्याला माहिती आहे की हा कॅफे चांगला आहे इथे चांगलं काय काय मिळतंय तर आपण तिथे त्याच्याकडनंच आपण आणणार गोष्टी मिनरल वॉटरची पाणीपुरी गणेश भाईकडनं मिळते गणेश भाईच्या ऑर्डर तुम्ही बघित असाल आम्ही मिनरल वॉटर वापरतो असं लिहिलेलं असतं परंतु आपल्या रस्त्यावरचं भाई पाणीपुरी चांगली वाटते ठीक आहे असं चालू नेक्स्ट पण तर मी समजा जिल्ह्यात बिस्ट्रो सिलेक्ट केला मला तिथे ऑर्डर दिसतो तुम्ही नोटीस करा मला काय काय घ्यायचं तर मी समजा एक बर्गर घेतला आणि एक चायनीजची काहीतरी ऑर्डर दिलं तर मी ते मागवली तुम्ही नोटीस केलं का ते आपल्याला दाखवतं प्रिपेरिंग बरं ऍप वापरलं असेल प्रिपेरिंग झोमॅटो काय करतं माहिती का झोमॅटोने ऍप बनवलं झोमॅटो तुमचा डेटा स्टोअर करतो की तुम्ही कुठल्या दिवशी काय ऑर्डर मागवलं आणि झोमॅटो याच्यावरूनच डेटा सायन्स वापरतो आता तुम्हाला लक्षात येत आहे का झोमॅटो काय करतं तुमचा डेटा स्टोअर करतो झोमॅटोला बरोबर लक्षात आहे तुम्ही कुठल्या दिवशी ना फ्रिक्वेंटली ऑर्डर मागवतो आता मी बिर्याणी मागवतो समजा तर फ्रायडेला तर ना झोमॅटो मला म्हणतं की फ्रायडे आला की मला बिर्याणीसाठी नोटिफिकेशन येतात मग आज काय मागवणार झोमॅटोची टॅगलाईन आहे नोटीस केलं का तुम्ही झोमॅटोचा मेसेज येतो त्याच्यावर येतात मग आज काय मागवणार तुम्ही मराठी देतो हो मराठी देतो कारण त्याला माहिती की हा क्राऊड इथला मराठी आहे महाराष्ट्रातला त्यांनी रिजनल टार्गेट केलं गोष्ट आता तुम्ही विचार करा झोमॅटोला कसं कळलं मी मागच्या फ्रायडेला बिर्याणी मागवली होती त्याच्या मागच्या फ्रायडेला बिर्याणी मागवली झोमॅटोने हिस्ट्री स्टोअर केली आता बघा ना असाच डेटा जो आपला असतो ना तो स्टोअर करण्यासाठी डेटाबेस लागतो डेटाबेस स्टोरेज लागतो त्या स्टोरेजमध्ये विशिष्ट पद्धतीने डेटा स्टोअर केला जातो माझं नाव माझी बिल्डिंग कोणती मी काय मागवतोय माझे ऑर्डर्स काय प्रॉपर फॉर्मॅटमध्ये याच्यासाठी टेबल्स बनवले जातात हे MySQL डेटाबेससाठी आता बघा ना आलेला डेटा टेबलमध्ये टाकायचा एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये गेला पाहिजे तो डेटा फेच पण झाला पाहिजे याच्यासाठी कोड लिहिला जातो की याने कुठून ऑर्डर केली की असा कोड हा काय करेल त्याचा डेटा घेईल आणि इकडे स्टोअर करून देईल डेटाबेसमध्ये जे मधलं असतं ना बॅकएंड म्हणतो आपण त्याला ते बॅकएंड आहे ना तो आपण लिहित असतो म्हणजे आपण लिहित असतो म्हणजे कोडर लोक लिहित असतात मग तिथं जावा वापरतात फ्रंटएंड जे असतात तिथं पण कोडिंग असतं UI बनवून त्यांना बघा ना त्यांनी अँड्रॉइड वापरलं असेल अँड्रॉइडची प्रोग्रामिंग म्हणजे जावा आहे अँड्रॉइड पण आता फ्लटर आले फ्लटर काय करतं एकच ऍप्लिकेशन iOS वर पण चालतं आणि अँड्रॉइड वर पण चालतं एकच कोड लिहावं लागतं त्याची लँग्वेज आहे डार्ट काय लँग्वेज आहे डार्ट डार्ट पण OOP प्रोग्रामिंग लँग्वेज आहे लक्षात ठेवा ज्या लोकांनी पहिल्यांदा शब्द ऐकला त्यांच्या नॉलेजमध्ये भर पडेल की डार्ट नावाची पण प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि ती OOP लँग्वेज आहे CPP OOP लँग्वेज जावा OOP लँग्वेज पायथन OOP लँग्वेज डार्ट लक्षात राहिलं तुमच्या डार्ट कोण वापरतं फ्लटर वापरतं अँड्रॉइड काय वापरतं जावा हे सगळं जर ऍप्लिकेशन बनवलं म्हणजे UI UI बघा अँड्रॉइड मध्ये म्हणजे जावा किंवा फ्लटर असेल तर डार्ट मध्ये बनवलं UI बनवलं आता इथे क्लिक केल्यानंतर मागून सर्व्हरवरून डेटा काहीतरी फेच व्हायला पाहिजे बघा तुमच्या मोबाईल मध्ये तुमचा मोबाईल एक्झाम्पल मी टाईप सगळे हॅलो सगळ्यांनी पिक्चर मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मग ऍप डेव्हलपमेंट हे सुद्धा सॉफ्टवेअरच आहे सोपं आहे जे तुम्ही बघता तेच सांगतो मी त्यामुळे सोपं पडेल हा मोबाईल मोबाईलवरती मला काय म्हणायचं आहे आता मी झिलियन बिस्ट्रो नावाच्या त्या कॅफेला सर्च केला तर त्याचा डेटा मला फेच होतोय आता मला सांगा की ऍप माझ्याकडे झोमॅटोचं होतं झिलियनचं ऍप होतं का नाही झोमॅटो काय करतो जेव्हा मी झिलियनवरती क्लिक करतो ना तेव्हा तो त्याच्या सर्व्हरवरती डेटा असतो त्यांचा तो डेटा फेच करून माझ्या मोबाईलमध्ये दाखवतो माझ्या मोबाईलमध्ये तो डेटा होता का नाही याच्यासाठी मला इंटरनेट कनेक्शन लागलं कळतंय ना नक्की सगळ्यात असंच वापरता ना तुम्ही तुम्हाला ह्या गोष्टी क्लिक होतात इंस्टाग्राम तुमचं लेट चालू असतं म्हणून तुम्हाला न्यू फीड्स दिसतात तुमच्या मित्रांनी कुठेतरी पोस्ट टाकले तर तुम्हाला दिसते बरोबर का इंस्टाग्रामवर रील्स वगैरे नवीन नवीन दिसत राहतात ज्या तुम्ही रील्स बघता त्याला आवडतं की याला या रील्स आवडतात तो त्या साईटच्या रील्स तुम्हाला पाठवतो कारण तुमचा डेटा स्टोअर केला जातो तुम्ही कुठली रील डबल बघितलं अच्छा तुम्हाला या कंटेंटमध्ये जास्त एंटरटेन होता येईल मग तेच रील्स तुम्हाला दाखवलं जातात आणि इथं पायथन वापरलं जातं कुठला डेटा आवडतोय का पायथन कारण पायथन आहे ना भरपूर डेटा त्याच्याकडे ऑलरेडी लायब्ररीज आहेत तर तुम्हाला प्रॉपर फॉर्मॅटमध्ये डेटा काढून देईल की हा बिर्याणी नाही मी 100 वेळा मागवली बर्गरने 67 वेळा मागवला चायनीज यांनी 50 वेळा मागवलं मग सगळ्यात जास्त वेळा काय मागवली बिर्याणी मग ते मला बिर्याणीचे नोटिफिकेशन देत राहील बघा ते कसं सोपं आहे आपण हे शिकतो ना आणि हे तेच बनवतात म्हणून या गोष्टी सोप्या आहेत आता बघा बघा मी इथे क्लिक केलं आता क्लिकवरनं डेटा सर्व्हरवरनं आणलाय झोमॅटोने याचा कोड लिहिलाय की याने झिलियनच्या त्या टॅबवरती क्लिक केला आता समजा दुसरं एक्झाम्पल अजून
समजा तुम्ही बार्बेक्यू मशीनचं टॅग वापरू दिला किंवा दुसरं कुठलं अजून एखादा हॉटेल समजा एखादं फेमस इकडचं तुम्हाला माहिती असेल भारतीय विद्यापीठ वगैरे जवळचं श्रीजी माहिती श्रीजी हॉटेल प्युअर वेज हॉटेल भारतीय विद्यापीठ मध्ये पण इथं पण ठीक आहे श्रीजी हॉटेल श्रीजी हॉटेलला तुम्ही झोमॅटोवरती सर्च केलं तुम्ही क्लिक केलं आता मला सांगा तुमच्या मोबाईलमध्ये श्रीजीचा डेटा होता नाही झोमॅटो काय म्हणतो माहिती का मी असा कोड लिहिलाय झोमॅटो युआय पण बनवलाय बॅकएंड पण लिहिलाय आता बघा ना फ्रंट एंड आणि बॅक एंड या दोन गोष्टी आधी तुम्ही ऐकलेलं असेल ना म्हणजे प्रत्येक ऍपला वगैरे फ्रंट एंड आणि बॅक एंड असतो फ्रंट एंड म्हणजे काय जी समोर चित्र दिसतात ती आणि बॅक एंड म्हणजे काय माहिती का या चित्रावर क्लिक केल्यानंतर सर्व्हरवरनं काय डेटा फेच करून आणून मला दाखवायचं त्याला म्हणतात बॅक एंड तो बॅक एंडचा डेटा असतो तो काय करतो इकडे कुठे क्लिक केलं ते बघतो तिकडून डेटा आणतो आता तो डेटा मे बी डेटाबेस मध्ये स्टोअर केलेला असेल विशिष्ट फॉर्मॅट मध्ये स्टोअर असेल आणि तुम्हाला विशिष्ट फॉर्मॅट मध्ये दाखवतो मग बघा बरं जिलेन बिस्टो काय काय देत सर्व करतं मला त्यांनी सगळ्या गोष्टी दिसतात मेनू मी स्क्रोल करत जातो त्यांचा मेनू मग त्याच्यातनं पण मी क्लिक करतो आणि म्हणतो प्लेस ऑर्डर प्लेस ऑर्डर म्हणलं की यांचा मागे झोमॅटोचा जो दुसरा कोड आहे तो रन होत असतो म्हणतो ओके त्याच्या हिस्ट्रीमध्ये पण ठेवा यांनी ऑर्डर प्लेस केलं आणि मग झोमॅटो काय म्हणतो आता यांनी ऑर्डर प्लेस केलं म्हणजे हा माणूस काय बघणार ट्रॅक करणार ऑर्डर मग आपल्याला तो पुढे वरती यू आय मध्ये दाखवतो प्रिपेरिंग मग आता डिस्पॅच ऑर्डर डिस्पॅच झाली म्हणजे माहिती ना मग तो झोमॅटोचा माणूस आहे ना बाईकवरती दिसतो पण आपल्याला की हा इथपर्यंत पाहिलं तुम्ही पाहिलं ना मग हेच मी म्हणतो हे सगळं कोडिंग आहे याला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल आता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये पण टाईप असतात तुम्ही बॅक एंड डेव्हलपर आहात की फ्रंट एंड डेव्हलपर आहात जी लोक फ्लटर मध्ये काम करतात अँड्रॉइड मध्ये काम करतात आयओएस मध्ये काम करतात ही फ्रंट एंड डेव्हलपर आहेत किंवा रिॲक्ट मध्ये काम करतात एचटीएमएल सीएसएस जावास्क्रिप्ट वगैरे ते यूआय वरती काम करतात ना कारण ते दिसणाऱ्या गोष्टी आणि इथे क्लिक झाल्यानंतर मागे काय व्हायला पाहिजे काय स्टोर व्हायला पाहिजे ही काम करणारे लोक असतात त्यांना बॅक एंड डेव्हलपर म्हणतात मग बॅक एंडच्या प्रोग्रामिंग लँग्वेज कुठल्या तर जावा झाला पायथन झालं सी प्लस प्लस झालं बॅक एंडच्या लँग्वेजेस आहेत अशा बऱ्याचशा लँग्वेजेस आहेत तसंच इकडे फ्रंट एंडच्या लँग्वेजेस रिॲक्ट आहे फ्लटर आहे अँड्रॉइड आहे हे फेमस लँग्वेजेस आहेत कळलं यालाच एकत्रपणे फ्रंट एंड डेव्हलपर म्हणतात आता तुम्ही ऐका आधी काय करायचं डेटा शेअर करायला ना सर्व्हर बनवायचं लोकांना सर्व्हरची कॉस्ट जास्त यायला लागली आणि ही कॉस्ट ना कमी व्हावी यासाठी सर्व्हर आला म्हणजे ए डब्ल्यू एस अमेझॉनने स्वतः एक सर्व्हर बनवला क्लाऊड ते काय म्हणतो तू सर्व्हर नको बनवू कारण तुला मेंटेनन्सचे चार्जेस पडतील मग तू काय कर आमच्या इथे रिलेटेड आहे तुला मिनिमम चार्जेसमध्ये मिळून जाईल म्हणजे तू काय बोललं सर्व्हर आपण मशीन आणायचं आपण त्याला आणि मशीन माहिती ना गरम होणार ए सी वगैरे लावायचं थंड कधी गुगलचे सर्व्हर वगैरे बघितलं का नसेल बघितलं तर यूट्यूबला व्हिडिओ आहे बघा आवडतो असे व्हिडिओ बघा फालतू व्हिडिओ बघितल्यापेक्षा लिंकच्या पूजा बिजा हे ते आता ते ट्रेंड गेला त्यांचा पण तसले काहीतरी व्हिडिओ फालतू एंटरटेनमेंटचे बघण्यापेक्षा सर्व्हर गुगलचा सर्व्हर फेसबुकचा सर्व्हर अमेझॉनचे सर्व्हर कसे ठेवले त्यांनी कसं म्हटलं सगळे व्हिडिओ यूट्यूबवर तुम्ही काय सर्च करता ना हे डिपेंड करतात मग बघा ना ते काय करतात सर्व्हर मेंटेन करतात पण ते काय म्हणतात तुम्ही काय हे सर्व्हर बनवून मेंटेन करत राहा त्यापेक्षा आमच्याकडे घ्या तुम्हाला जेवढी कॉस्ट लागते म्हणजे नक्कीच आम्ही त्याच्यापेक्षा कमी कॉस्ट करू मग कंपनी काय विचार करतो हा यार आपण सर्व्हर मेंटेन करायचा युजर वाढला की सर्व्हरचा प्रॉब्लेम होतो सर्व्हर क्रॅश होणार त्यापेक्षा आपण अमेझॉनचा सर्व्हर घेऊ मग ए डब्ल्यू एस बघा जास्त फेमस झालं तसंच मायक्रोसॉफ्टचं सुद्धा स्वतःच सर्व्हर आहे त्याचं नाव काय आहे ऍझ्युअर गुगलचं आहे गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म जी सी पी बरोबर हे तीन सर्व्हर खूप फेमस आहेत सध्या तरी ऐकले का सर्व्हर तुम्हाला कळलं का क्लाउड कशासाठी आलं माझं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टी सुरुवातीला कोणालाच माहीत नसतात जशी रिक्वायरमेंट येते तसं तसं व्यक्ती शिकत जातो आणि म्हणून आम्ही तुम्हाला क्लाउडच्या पण गोष्टी सांगतो की क्लाउड काय आहे डेटा कसं जातो तिथे काय आहे नेमकं आलं लक्षात तुम्हाला तुम्ही ठरवा की बॅचमध्ये काय काय असणार आहे पण पोर्शन नक्की बघूया नेक्स्ट टाईम असेच फोनवरती त्यांनी येऊ नका ठीक आहे आता ह्या महिन्यामध्ये फक्त वीकेंडची बॅच आहे कारण की अजून सेकंड इयरच्या वगैरे एक्झाम्स आहेत मधल्या दिवशी वगैरे सो त्यामुळे असं शेड्यूल केलेलं आहे नेक्स्ट म्हणजे 1 ऑगस्ट वगैरेपासून आहे ना तिथनं पुढे रोज लेक्चर असणार म्हणजे सोमवार ते शुक्रवार असणार लेक्चर संध्याकाळी 7-8 बॅचचा टायमिंग 7-8 आहे संध्याकाळी वीकेंडचे बॅचेस आहेत ना त्या 10-12 असेल वीकेंडच्या बॅच पुढच्या वेळेस 10 लेक्चर आहे वीकेंड बॅच म्हणजे काय आत्ता या महिन्यामध्ये वीकेंडला घेतलं जाणार आहे ऑगस्टपासून वीकडेजमध्ये बॅच असणार लक्षात ठेवा कन्फ्युजन व्हायला नको तुम्हाला सांगताना असं सांगितलं असेल ना की 7-8 संध्याकाळी क्लास आहे पण मी सांगतो तुम्हाला या मंथमध्ये फक्त वीकेंडला आहे कारण की अजून बऱ्याचशा लोकांच्या एक्झाम्स आणि हे ते परत गावाला अर्धे तिकडून करतो मला ऑफलाईनच करायचे पण मी थोडे दिवस इकडे तिकडे या जाऊ काही प्रॉब्लेम या ह्याच्यामध्ये पण मी पुढचे लेक्चर्स आहेत ना तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह नसणार आहे लाईव्ह नाही देणार एडिट करून येते तुम्हाला एडिट करून म्हणजे काय सर दोनच लेक्चर पुढचे 16-17 ठीक आहे ते पण काम येते का मला लिहायचं आहे मी असं नाही शिकू शकणार
आय एम सॉरी ऑनलाईनला जे आहे त्यांनी शक्यतो ऑफलाईनलाच ट्राय करा पुढच्या वीकला. एक आठवड्याची सुट्टी नको आहे ना, काय तिकडे काय भात लावायला गेलं की काय ऊस लावायला गेलं तिकडे काय करणार काय गावाला बस आपण दोन चार दिवस भेटले आई बाबांना मीटिंग ऑफ करून एक दिवस बसायचं आई बाबांना म्हणून यायचं रिटर्न. तुम्हाला तुला काय करणार आहे, माझे पण आई वडील गावालाच आहे ते पण गावीच आहेत ना तिकडे, पण मी पण त्यांना भेटायला जातो मध्ये आलं. पण असं नाही ना आपलं कामं सोडतो. आता महत्वाचं काय, थर्ड इयरच्या तरी गावाला जायचंय. थर्ड इयर म्हणजे कसं प्लेसमेंट्स येतात. अरे तुम्हाला माहिती का तुमचं शेड्यूल ऑलरेडी आहे, परवापासून कंपनी आहेत तुम्हाला कॉलेजमध्ये सीए वडला. जे एस टीमचं तर अजून ठरलंच नाही, त्यांचं अजून हेच चाललंय की तानाजी सावंतचं हे म्हणणं आहे की आधी आम्ही कुठल्या शिवसेनेत आहे आम्ही ते ठरवतो आहे ना, नकली शिवसेना का असली शिवसेना त्याच्यात आहोत ते आम्ही ठरवतो. पोरांचं काही प्लेसमेंट नंतर बघूच कळलं तुमचे सावंत सर तिकडे. मी त्या दिवशी बघितलं म्हणलं अरे हे काय करतात नंतर मला कळलं अरे आमदार आहे. असं चला एखाद्या माणसावरती काय त्यांचं त्यांचं कर्तृत्व त्यांनी कॉलेज उभं केलं हीच मोठी गोष्ट आहे ठीक आहे. पण प्लेसमेंटचं काय कंपनी कुठे येतात जे एस पी एम टी एस एस एम मध्ये येतात ते पण 3-3 लाखाच्या. त्या लोकांना काय वाटतं माहिती का 3-3 लाख भेटलं ना ती पोरं असं तुम्ही बारीक बोलू अरे किंमती म्हणून डबक्यात बाहेर तरी या इकडे बघा पोरं कसले पॅकेजेस घेतात मोठे मोठे. तुम्ही काय करताय आणि हे नॉलेज तुम्हाला माहिती का तुमच्याकडे एवढं नॉलेज आहे आणि तुमच्या कंपनीच्या कॉलेजमध्ये त्यांना लागतं चिल्लूभर नॉलेज. मग तुम्ही का थांबता, एक कंपनी घ्या ना कॉलेजमध्ये आणि ऑफ कॅम्पस जा इंटरव्ह्यू बघा ना मास्टरनी काय शिकवलंय. खरंच माझ्यामध्ये पण तो दम आहे का तुम्हाला ऑफ कॅम्पस प्लेस करून दाखवायचा हे मी म्हणतो. लक्षात आलं ते पण जे क्वेश्चन विचारते ना याच्या बाहेरचा नसतो ठीक आहे. कळलं, भेटूया पुढच्या लेक्चरला. फक्त पुढच्या वेळेस येताना मोबाईलच जर वापरायचा असेल तर येऊ नका, इकडे पण तिकडे पण सांगा मोबाईल वापरायचा असेल येऊ सांगा क्लासला कशाला येतात तिकडे वेळ घालवा. चला ज्यांना काही प्रश्न असतील इकडे समोर नाही विचारू शकत असे कपचूक मध्ये विचारायचे असेल ते संपल्यानंतर या बोलूया ठीक आहे. चला भेटूया, बाय बाय.